महाभारत महर्षी व्यासांच्या अलौकिक प्रतिभेतून साकारलेलं महाकाव्य, काळाच्या पडद्यावर चालणारं अखंड जीवन, त्या जीवनातील व्यवहार ज्ञान, तत्वज्ञान आणि अध्यात्मज्ञान यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच महाभारत। आपल्या जीवनाचं दर्शन आणि प्रदर्शन महाभारतातील व्यक्तींच्या मधून प्रतिकात्मक रूपात व्यक्त झालं आहे। नियतीच्या क्रूर पाशात अडकून संघर्ष देत देत जगणाऱ्या माणसांचं दर्शन महाभारतातील बहुसंख्य व्यक्तींच्या रूपानं घडतं। त्यातील एक व्यक्ती महारथी दानशूर कर्ण। या कर्णाचं दैवगत शापित, दानशूर, धनुर्धर, वीरबाहू अशी विविध आयामी व्यक्तिचित्र जिवंत केली आहेत प्राध्यापक श्याम पाठक यांच्या ओघवत्या वाणीनं। कर्णाचं जीवन चरित्र आणि मानवी जीवन यांची अजोड गुंफण म्हणजेच प्राध्यापक श्याम पाठक यांचं रसभरित व्याख्यान। आपण ही मोहित व्हाल यासाठीच हा प्रपंच। महाभारत काय आहे, महाभारत कुठं आहे, महाभारत कसा आहे? महाभारत माझं म्हणणं असं आहे, महाभारत पुस्तकात नाही, महाभारत ग्रंथात नाही, महाभारत पोथीत नाही, महाभारत पांडव प्रतापाच्या कागदावर नाही, महाभारत दूरदर्शनच्या पडद्यावर नाही, महाभारत व्हिडिओ कॅसेटवर नाही, महाभारत कुठे आहे? प्रकृतेश्च महाभारत, माझ्यामध्ये महाभारत आहे ते मी एकदा बघितलं पाहिजे। माझ्या देहात संपूर्ण महाभारत आहे, पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत संपूर्ण महाभारत माझ्या देहात भरलेलं आहे ते मी एकदा बघितलं पाहिजे, आहे की नाही? आपल्या नालीचं पाणी शेजाऱ्याच्या घरात गेलं पाहिजे, त्याचा कचरा मात्र अंगणात नाही आला पाहिजे, हा माझ्यातला दुर्योधन आहे। शेजाऱ्याचा धुरा हनकासून थोडं हानि एक तास काय व्हायले, ते तिकडून हनतंय, हे इकडून हनतंय, दोघे एकमेकाला हनतात, हा माझ्यातला दुर्योधन आहे। एसटीमध्ये खिडकीला जागा मिळावी, नाहीच मिळाली त्या बायावर सारणं, हा माझ्यातला दुर्योधन आहे। पावला पावला दुर्योधन आहे। मी कधीतरी देवाच्या पाया पडतो, इच्छा होते एरवी नाही पडत, पण अडचण आल्यानंतर तरी पडतो की नाही, त्या ठिकाणी माझ्यातला नितांत भक्त अर्जुन जागा होतो। माझ्यामध्ये कधी कधी प्रचंड ताकद जन्माला येते, ती ताकद कोणी मला अगदी रोकू शकत नाही, आवरू शकत नाही, त्यावेळी माझ्यामध्ये भीम जागा व्हायला लागतो। मी कधी नाजूक होतो, हळवा होतो, गैवळतो, गलगलतो, विवळतो, हे माझ्यातले नकुल आणि सहदेव आहे। काही गोष्टी दिसतात पण बघायच्या नसतात, ही माझ्यातली गाढणारी आहे। मला दिसतंय मारामारी चाललेली पण बघायची नसती, आपल्या इकडून चला दुसऱ्या गल्लीने का तिथे गेलं तर आपल्याला दोन बसायचे, त्याच्यामुळे दिसतं पण बघायचं नसतं की माझ्यातली गांधारी आहे। काही गोष्टीच्या बाबतीत मी आंधळाच आहे। माझ्या समोर जर उर्दूचा पेपर धरला तर उर्दूच्या पेपर बाबतीत मी धृतराष्ट्र आहे। काही गोष्टीच्या बाबतीत मी आंधळा आहे। माझ्यामध्ये बुद्धी नावाचा विदुर आहे, प्रतिभा नावाचा व्यास आहे आणि मनाचा कुरुक्षेत्र रक्तबंबाळ आहे नेहमी। आत्ताच कित्येकाच्या मनाच्या कुरुक्षेत्रावर कौरव पांडवाचं युद्ध सुरू झालं असेल, भाषणाला जावं का नाही की गेलं तर उगत अडकून पडावं लागेल। कौरव नाही ना, पण इतक्या लांबून माणूस आणला काय हरकत आहे घंटाभर जायला? पांडव आणि दोघांच्या लढाईत पांडव विजय झाले तिथे येऊन बसायचं, कौरव विजय झाले तर घरी पालथं पडायचं। म्हणजे हे सतत संघर्ष आहे, हो की नाही? करू का नको? समजा रात्री 2:30 पत्र्यावर मांजराने उडी मारली की मनाच्या कुरुक्षेत्रावर कौरव पांडवाचं युद्ध सुरू झालं। म्हणजे समजा किती असतील कोणास ठाऊक आहे, 10-12 असले तर काही खरं नाही, आणि कुराडी काठे असल्यावर तर मेलोच आपण, मग तेवढ्यात बायको जागी होती, आपल्याला ताव येतो। जाऊ का कडी काढू का? ती म्हणते जाऊ द्या, कशाला कडी काढता होगा, तुमची ताकद मला माहिती आहे, समजायलीस काय? एखाद्याचं तंगडं मोडतो ना का, तुमचं मोडून जाईल, बसा उगा गुपचूप। आणि मग असं करता करता लक्षात येतं की अरे मांजर आहे तर, म्हणजे त्या ठिकाणी चांगलं वाईट बरं वाईट उच्च नीच आहे की नाही, हा संघर्ष माझ्या मनाच्या कुरुक्षेत्रावर आहे। माझ्यामध्ये कृष्ण नावाचं आत्मतत्व आहे, जोपर्यंत महाभारतात कृष्ण आहे तोपर्यंत महाभारत आहे। माझ्यामध्ये सुद्धा जोपर्यंत कृष्ण आहे तोपर्यंत हे महाभारत आहे। माझ्यातला कृष्ण निघून जाऊ द्या, महाभारत संपलं। समजा बोलता बोलता आमचे जर कृष्णराव निघून गेले, फारच बॉम्ब लायलास म्हणले, बस झाला तर बंद करा, तर माझं महाभारत संपलं की नाही? बँक बॅलन्स नाही, शेती नाही, बाडी नाही, कापूस गेला की नाही, किती क्विंटल मिळाला की नाही, ग्रेडरला पैसे दिले की नाही, काटं वाया गेलं का, मुलीचं लग्न, अहो एकदा हातमाच निघून गेल्यानंतर काय आहे? महाभारत संपलं। म्हणून कृष्ण जोपर्यंत महाभारतात आहे तोपर्यंत महाभारत आहे। महाभारतातला कृष्ण काढा, महाभारत संपलं। आपल्यातला कृष्ण काढा, आपलं महाभारत संपलं। म्हणून सगळं 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 इथे इत्तम भूत माझ्या देहाच्या ठिकाणी आहे, दुःख हे माझ्यातली कुंती आहे, है ना? आणि पावला पावलावर माझी तर द्रौपदी होते। इज्जत जाणं, कोणी इज्जत घेते? उदारी मागणारा सुद्धा दोन शिव देते का? आणून देऊ नये, कळू नये का, घ्यावं कशाला, तोंड घेऊन तर नेलतं, गेली की नाही इज्जत? म्हणजे पावला पावलावर इब्रत जाणं ही माझ्यातली द्रौपदी आहे। म्हणजे संपूर्ण महाभारताचा प्रतिभा नावाचा व्यास माझ्या देहामध्ये आहे। या महाभारतामध्ये कर्ण एक पात्र आहे। कर्ण काय आहे? माणसाची उदंड इच्छाशक्ती,
आणि दैवाचा उलटा न्याय, त्याच्यात अडकलेले माणसाचे पाय आणि झालेली जीवनाची हाय आय, हा जीवनाकरणाच्या जीवनाचा सिद्धांत असते की नाही? आपली उदंड इच्छाशक्ती आपल्यामध्ये करणार आहे की नाही? लग्न झाल्याबरोबर मला प्रामाणिकपणे सांगा, ज्यांचं लग्न झालंय ते लग्न झाल्याबरोबर पहिला मुलगा व्हावा ही उदंड इच्छाशक्ती असते की नाही? पण दैवाचा न्याय, एक दोन तीन चार पंचकन्या मत पुण्यम चाललेलंच आहे। अहो उदंड इच्छाशक्तीने लॉटरीचं तिकीट घेणारे महाभाग आहेत की नाही या भारतात? उदंड इच्छाशक्ती, लॉटरीचं तिकीट, 52 लाखाचं बंपर, 52 लाख दिवाळी बंपर, घरी जाऊन सांगते आपण 52 लाख लागू दे, एकदा गाडी आणतो, बंगला बांधतो, साड्याचा गट्टा आणतो, समजायलीस काय तू? 52 लाख लागले म्हणून समज, 52 लाखाचं तिकीट लागतंय सुद्धा स्वप्नात, स्वप्नात तिकीट लागलेलं असते। तुम्ही 52 लाखाचे कोरे बंडल बॅगमध्ये भरलेले असतात, कोरी करकडी 118 गाडी घेतलेली असते, गाडीवर तुम्ही स्टेअरिंगवर बसलेले असता, एरवी सायकल चालवता येत नाही, पण स्वप्नात स्टेअरिंग धरलेलं असते, अगदी गाडी 100 स्पीडी चाललेली असते, स्पीडोमीटरचा काटा 100 पुढे सरकतो, दारासमोर गाडी येते, तुम्ही ब्रेक मारता, गाडी गचकन थांबते, बायकोला धावत धावत सांगायला जाता, गाडीतून उतरल्यासारखं तुम्हाला वाटतंय, पण तुटक्या बाजूहून दणकण खाली पडलेले असतात। पैसे नसतात, गाडी नसते, काही नसतो, कळकट बायको मळकट आपण, दरिद्री पोरं गाठी झालेली गादी, फाटलेलं पांघरून आणि छिद्र पडलेली बनेन, हेच आपलं वाट्याला आहे। माणसाची उदंड इच्छाशक्ती आणि दैवाचा उलटा न्याय, त्याच्यात माणसाचे अडकलेले पाय आणि चालणारी माणसाची हाय हाय, त्याच्यासाठी चालणारी माणसाची धडपड, हा माणसाच्या जीवनाचा सिद्धांत कर्णाच्या जीवनामध्ये। म्हणून मला कर्ण आवडला। मी अर्जुन बनू शकत नाही, मी कृष्ण बनू शकत नाही, मी भीम बनू शकत नाही, मी दुर्योधना एवढा दुष्ट बनू शकत नाही, मी धृतराष्ट्र एवढा आशावादी बनू शकत नाही, गांधारी एवढा सत्यव्रत त्यागी बनू शकत नाही, कोणती एवढा दुःख सहन करू शकत नाही, पण मी पावला पावलाला कर्ण आहे, कारण दैव आणि कर्ण, नशीब आणि कर्ण याचा नेहमीचा संघर्ष आहे। हा महाभारताचा, माझ्या देहाचा विचार मी एकदा केला पाहिजे। या महाभारतातला कर्ण मी तुम्हाला सांगतो। भोजपुर नगरामध्ये कुंतीभोज नावाचा राजा राज्य करतो आहे। राजा आहे, वैभव आहे, संपत्ती आहे, धन आहे, पैसा आहे, अडका आहे, सोनं आहे, चांदी आहे, धन आहे, धान्य आहे, पण या संपत्तीला संतती नाही याचं एक प्रश्नचिन्ह राजा कुंतीभोजाच्या मनामध्ये सारखं लटकतंय। आणि संपत्तीला संतती नसेल तर संपत्तीला काही अर्थ नसतो, म्हणून राजा खिन्न आहे, राजा दुःखी आहे। आणि एवढ्यात एक दिवस त्याचा अतेभाऊ शिवरसेन आपल्या पृथ्वी नावाच्या छोट्याशा कन्येला घेऊन या भोजपुर नगरामध्ये येतो आणि राजा कुंतीभोजाला सांगतो, राजा कुंतीभोजा, माझी पृथ्वी नावाची कन्या मी तुला दत्तक द्यायला आणलेली आहे। आणि त्या दत्तक विधान व्हायला लागते, ती पृथ्वी नावाची कन्या कुंती म्हणून त्या भोजपुर नगरामध्ये नांदायला लागते। नांदता नांदता कुंतीचं दुर्दैव, कुंतीचं नशीब उलट, नशिबाचे फाटे उलटे पडले फासे। आणि एक दिवस अचानक त्या भोजपुर नगरामध्ये दुर्वास नावाचा ऋषी येतो आणि राजाला म्हणतो, राजा मला देवहूती नावाचा यज्ञ करायचा आहे, तोही तुझ्याच राज्यात करायचा आहे। देवहूती नावाचा यज्ञ म्हणजे देवांना माणसाच्या रूपामध्ये आणणारा यज्ञ, हो की नाही सांग? हो म्हणावत पंचायत, नाही म्हणावत पंचायत, कारण दुर्वास ऋषी येते, ते आजकालच्या ऋषी सारखे आहेत काय? दुर्वास अतिशय व्रतस्थ तांबी तपस्वी ऋषी होता, हो म्हणावं तरी काही चुकलं तर क्षणात राज्य भस्म करून टाकेल, नाही म्हणावं तर ऋषी भरत जातो। तेवढ्यात राही पृथ्वी नावाची कन्या कुंती, वय वर्षे 5 बाबा हो म्हणून सांगा, मी राहते त्यांच्या सेवेला। आणि कुंती सेवेला राहिली, दुर्वासाचा देवहूती नावाचा यज्ञ संपन्न झाला, अगदी सुरू झाला, मध्यावर आला, उत्तराला आला, संपूर्ण गेला, संपृक्त झाला आणि दुर्वास ऋषी प्रसन्न झाले। आणि प्रसन्न दुर्वासाने कुंतीला दान दिलं। काय दिलं दान? कुंती शुभ्र वस्त्र परिधान करून माझ्या पुढे आते आणि अशी ओंजळ पुढे कर, ओंजळीमध्ये मंत्र टाकला, यम यम देवम स्वयतेन मंत्रणावा हैससी तस्य तस्य प्रभाविनम तो पुत्रो भविष्यति, चलतो मी कुंती। आणि पाहता पाहता डोळ्याचं पात्र लवण्याच्या आज दुर्वास ऋषी अदृश्य झाले, कुंतीच्या पोटात तो मंत्र गेला। कुंती ही स्त्री होती, चंचल होती, बाल होती, पोटात मंत्र मावेच ना, कारण बाईच्या पोटात काही कधी मावलं आहे का? आमच्या कॉलनीमध्ये एका बाईने नवऱ्याला चप्पल हाणली, आता का हाणली कोण असतं, भांडा भांडीत मारली सावित्रीने, एक हाणली ठेवून दे गालफाडामध्ये त्याच्या, ती यमुनाबाईंनी खिडकीतून पाहिली, यमुनाबाईचं पोट फुगलं, बाहेर आली, बाहेर ते बाई इकडे, त्या सावित्री नवरल्या चप्पल मारलं, बाई आजकाच्या बायकाच्या तुम्हाला सांगते पण सांगू नका म्हणली, यमुनाबाईचं पोट फुगलं, अहो इकडे कावेरी बाई, त्या सावित्री नवरल्या चप्पल मारलं, बाई आजकाच्या बायकाच्या तुम्हाला सांगते पण सांगू नका म्हणली, तिचं पोट बघ, अहो प्रतिभा इकडे, त्या का सावित्री नवरल्या चप्पल मारलं, बाई आजकाच्या बायका तुम्हाला सांगते पण सांगू नका म्हणली। तेवढ्यात असं करता करता समोरून सावित्री आली, ती बाई म्हणते, अहो सावित्री बाई इकडे आपल्या गावात कोण सावित्री आली म्हणून तिने नवऱ्याला चप्पल मारलं, बाई आजकालच्या बायका झाल्या तुम्हाला सांगते पण सांगू नका। अगं भवानी मीच म्हणली, तुला एक सांग आणू का, म्हणजे हे स्त्रीच्या पोटामध्ये कुठली गोष्ट कधी राहिलेली? कोणती ही स्त्री आहे, तिला वाटलं हा मंत्र खरा असेल का, याच्यापासून खरंच मुलगा होईल का, खरंच देव येतील का, माणसाच्या रूपात भोग देतील का, मला पुत्र प्राप्ती होईल का, दुर्वासाने काय दिलं, एवढी सेवा केली आपण, साधा एक मंत्र म्हणे देवापासून मुलं मागून घे, कोणता देव येईल, मंत्र खरा आहे का, याची तपश्चर्या बघायला पाहिजे, याची सत्यता बघायला पाहिजे, मंत्राचं सामर्थ्य पाहायला पाहिजे, याची
परीक्षा बघायला पाहिजे असा प्रश्न कुंतीच्या मनात आला. कुंती शुचिर्भूत झाली, स्नान केलं, चौथऱ्यावर आली आणि चौथऱ्यावर यायला आणि सूर्याचा तेजपुंज किरण कुंतीच्या अंगावर पडायला एकच वेळ झाली. कुंतीला वाटलं या सूर्यदेवाला बोलवायला पाहिजे. सूर्यदेवा यम यम देवम स्वयते न मंत्रणा वाहिष्यसी तस्य तस्य प्रभावेण तो पुत्रो भविष्यती सर्वकर सूर्य दत्तमुडवा राहिला. कुंती कोण सूर्यदेवा तुम्ही आलात? नका नका सूर्यदेवा, मला मुलगा नका, माझं लग्न झालं नाही, बा राजाच्या तोंडाला काळा लागेल, घराण्याची इज्जत जाईल, मी कुमारी अजून. सूर्यदेवा परत जा, सूर्यदेवा मला मुलगा नको. कुंती मी परत गेलोय असतो, पण हा दुर्वासाचा मंत्र आहे, मी जर परत गेलो तर माझ्यासारख्या तप्त सूर्याला भस्म करण्याची ताकद या मंत्रामध्ये. कुंती मी परत जाऊ शकत नाही. नाही म्हणता 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 सूर्याने आलिंगन दिलं आणि कुंतीच्या गर्भामध्ये एक तेज प्रविष्ट गेलं. दुडूदुडू धावणारी कुंती, उशृंखल कुंती, चंचल कुंती, जड झाली, स्त्रैण झाली, मंद झाली, मंद मंद पावलं टाकत गवाक्षात आली. तिने घडू रे घडलेलं धात्रीला सांगितलं. धात्री म्हणली, राजकुमारी 9 महिने 9 दिवस गवाक्षात राहा, कारण दुर्वासाचा मंत्र आहे हा. हा काही आजकालच्या महाराजाचा मंत्र नाही. आजकालचे कोणी महाराज काही मंत्र देते त्यांनी फिरत राहते, दणकून हाणतात, सणकून निघून जातील. असेच एक लुबाडू महाराज आमच्याकडे आले होते. लुबाडू महाराज मी मुरुडला सांगितलं, काही जणांनी ऐकलेली गोष्ट आहे, पुन्हा इथल्या लोकांसाठी सांगतो. आमच्याकडे एक लुबाडू महाराज आले, ऋषी मुनी, दाढी इथपर्यंत वाढलेली, भगवे वस्त्र घातलेले, भस्माचे पट्टे लावलेले. महाराज आले, महाराज आले, महाराज आले, महाराज आले, महाराज आले. आमच्या ग्रामीण भागातल्या लोकांना महाराज आले की काय वाटते की बाई महाराज आले, बाई महाराज आले. मला तर आता सुधरत झाले, काय करू बाई महाराज आले, मला स्वयंपाकही करायचं कळून झालंय. महाराजाला खाऊ नयेत. महाराज काय खातो? महाराज आठवलेलं दूध पितो, महाराज सफरचंद खातो, महाराज अंगूर खातो, महाराज काजू खातो, महाराज किसमिस खातो, महाराज हलवा खातो, बदाम पिस्ता खातो, गपक्याच्या गपक्या दिसतो. आपण म्हणतो काय तेज आहे महाराजावर, काय झालं? झडपणी तेज नसायला, नवऱ्याला खाऊ घाला ना, नवरा तेजपुंज दिसेल. नवरा मात्र शिळ्या तुकड्यासारखा दाबड मध्ये गेलेला, कुलूप बघून कुठे गेली रे माय. महाराजाच्या दर्शनाला तू बस तिकडं, मी बसतो इकडं, तू बोंबल मी बोंबलतो, येऊ दे माईला. असे ते महाराज लुबाडू महाराज आमच्याकडे आले होते. आडगाव नावाचं गाव होतं, त्या आडगावला लुबाडू महाराज आले. महाराज आल्यानंतर महाराजाला कळालं की आडगावच्या पाटलाकडे एक चांगली काठेवाड घोडी आहे, आपल्याला जायला याला भर त्रास होतो, आपण ही घोडी मागून घ्यावी. तो शिष्य दर्शनाला आल्याचं महाराजाच्या कानात एका शिष्याने सांगितलं की ती यायला लागलाय, यायला लागलाय. महाराजाने अंगात आणलं, महाराज लागले झुलायला, सरका सरका म्हणले, महाराजाच्या अंगात आलं, महाराजाच्या अंगात आलं, महाराजाच्या अंगात आलं. आल्यानंतर तो शिष्य दर्शन घ्यायला. महाराज म्हणतात, शिष्या तुझी घोडी मला देऊन टाक, शिष्या तुझी घोडी मला देऊन टाक, शिष्या तुझी घोडी मला देऊन टाक. शिष्य म्हणला, गेल्याच वर्षी आणली, महाराज मागायलेत, नाही कसं म्हणावं. पण शिष्यही कलियुगातला, जसा महाराज तसा शिष्य, जसा गुरु तसा विद्यार्थी, है ना. आम्ही विद्यार्थी बिघडले या मताचा मी नाही, मास्तरनी एकदा सुधरून घ्यावं स्वतःला, है ना. मास्तरनी थोडं बघा आपण काय करायला लागलो, कसे आहोत, मुलांना काय काय सांभाळ. आम्ही काय एक काट्या इकडे बरं, त्या किराणा दुकानावरून एक सिगरेट डबी आण बरं, मग काट्या म्हणते गुरुजी काडीपिटी इथं कशाला आणू, तिथूनच एक शिलगुण आणतो ना. म्हणजे मुलांना काय सांगावं पुराणा हेच आम्हाला शिक्षकांना कळत नाही. म्हणून गुरु तसा शिष्य, कोणीच बिघडलं नाही, दोघी बिघडले, दोन्ही बिघडलेले. तसा तो गुरुला त्या शिष्याला कळालं, अरे 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 महाराज घोडी मागायला लागले, कावा आहे. त्याला कळालं की यांनी पिंपळगावच्या एका शेठजीकडून एक काश्मीरची उलनची शालजोडी अशीच हाणून आणलेली आहे. उलनची शालजोडी 4,000 आपली घोडी 3,500 शालजोडी घेऊन घोडी द्यावं म्हणले 500 रुपये हाणाव महाराजाची. म्हणजे शिष्य मांडी काढून बसला, झुलायला लागला. सरका म्हणले, महाराजाचं शिष्याच्या अंगात आलं म्हणले. दोघंही झुलायला लागले आणि दोघं झुलायला लागले की बाकी सगळेच झुलायला लागते. त्यात झुलायला काही लागत नाही आपल्याकडे, एक झुललं की सगळेच झुलते. तसं झुलता झुलता शिष्य म्हणतो, महाराज घोडी घ्या शालजोडी द्या, घोडी घ्या शालजोडी द्या, घोडी घ्या शालजोडी द्या, घोडी घ्या शालजोडी द्या. महाराज मनातल्या मनात म्हणायला लागले, शालजोडी 4,000 घोडी 3,500 500 रुपयाचा लास व्हायला म्हणले, काय करावं कळेना. शिष्या तुझं तुला माझं मला, तुझं तुला माझं मला, तुझं तुला माझं मला. असला महाराज नाही, दुर्वास ऋती अतिथ्य प्रतस्थ तांबीस संतप्त तपश्चर्या एकनिष्ठा चैतन्य त्याग शब्दावर प्रभुत्व असलेला दुर्वास, त्याचा मंत्र खोटा ठरणं शक्य नव्हता. म्हणून कुंतीच्या गर्भामध्ये मूल वाढायला लागलं. वाढता वाढता 1 महिना गेला, 2 महिने गेले, 9 महिने गेले, 9वा दिवस आला, 10वा दिवस सुरू झाला, 10वा दिवस मध्यावर आला, अस्ताला गेला, मावळला, रात्र सुरू झाली, मध्यरात्र आली, उत्तर रात्रीला मातृत्वाच्या वेदना कुंतीला सुरू झाल्या. आणि मातृत्वाच्या वेदना सुरू झाल्यानंतर कुंती विवळायला लागली. मातृत्व एका पराकोटीला गेला आणि जेम तेम 3:30-3 दरम्यानमध्ये सकाळी सकाळी एक पुत्र रत्न कुंतीच्या गर्भातून जन्माला आलं. लखन गवाक्ष प्रकाशला गेलं, चैतन्य कानात कुंडल, छातीवरती कवच, गुडगुडीत बळसेदार पिळदार बाहूचा कुरळ्या केसाचा धारदार नाकाचा टपोऱ्या डोळ्याचा अप्रतिम दिव्य सुंदर कर्ण जन्माला आला. आणि आल्या आल्या आपल्या आईकडे बघून गालातल्या गालात हसायला लागला. जन्मता हसला, जगताना हसला, मरताना हसला, म्हणून मेल्यानंतर सगळ्यांना हसवलं. आम्ही जन्मल्याबरोबर ट्या करतो, लगे जन्मलं की ट्या,
पुढे जगताना सुद्धा ट्या, आम्ही मास्तर म्हणतो पगारात पुराणा ट्या, व्यापारी म्हणतो गिराईकच नाही ट्या, शेतकरी म्हणतो कापूस फेडरेशन मध्ये जाईना ट्या, पैसे कधी मिळतात की ट्या, डॉक्टर म्हणतो पेशंट येईना ट्या, पेशंट म्हणतो मी मरायला लागलो ट्या, सगळा ट्या ट्या चाललेला आहे जगताना ट्या। मेल्यानंतर तरी गुपचूप जातो का? मेल्यानंतर दुसऱ्याला ट्या करायला लावतो, किती चांगला होता बाबा ट्या 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 म्हणून। म्हणजे जो जन्मता रडतो तो जगताना रडतो, जो जगताना रडतो तो मरताना रडतो, जो मरताना रडतो तो मेल्यानंतर दुसऱ्याला रडवतो। जो जन्मता हसला गालातल्या गालात बघून कुंतीला आनंद झाला, त्या अगदी गुडगुडीत बाळशेदार बाळाला जवळ घेतलं, छातीला लावलं, रात्री रात्री बघणं, बाळ किती सुंदर आहे, कुरळ्या केसाचं आहे, अप्रतिम सुंदर आहे, गुडगुडीत आहे, काय करावं धात्री याचा कुंतीला प्रश्न पडला। कारण लग्न झालेलं नव्हतं, कुमारी अवस्थेतली कुंती होती। धात्रीने पेटी तयार केली, त्याच्यात गादी घातली, अलंकार घातले, त्याच्यात कर्णाला झोपवलं आणि त्या भोजपुर नगराच्या बाजूला असलेल्या छोट्याशा अश्व नावाच्या नदीमध्ये कुंतीने ती पेटी सोडून दिली। काय एखाद्याचं दुर्दैव असतंय बघा, जन्माच्या पहिल्या दिवशीच कर्णाला गंगेत सोडण्यात आलं। ती पेटी अशी सोडताना कुंतीला काय वाटलं असेल हो, शेवटी मातृत्व हे मातृत्व आहे, ते कौमारी अवस्थेतलं असो का लग्नानंतरचं असो, असं काही आहे का? कौमारी अवस्थेतलं मातृत्व 40 डिग्री सेंटीग्रेड असते आणि लग्नानंतरचं मातृत्व 100 डिग्री सेंटीग्रेड असते, असा तर काही प्रकार नाही। कुंतीला दुःख झालं, बाळा बाळा जाशील तिथे जपून जा बाळा, बाळा ही पापी आई तुला या पाण्यामध्ये सोडते, बाळा मी अपराधी आहे, हे अश्वम आहे, माझ्या तान्ह्याला तुझ्या पाण्याच्या पदराखाली अडवू नको, बुडवू नको, लपू ने, झाकून ने, हे अश्वम आहे, मी तुला प्रार्थना करते, क्षमा मागते, बाळा या आईला क्षमा कर, जाशील तिथे सुखाने राहा बाळा। आणि ती पेटी वाहत 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 निघाली, अश्वनदीतून चर्मणवतीत आली, चर्मणवतीतून यमुनेत आली, यमुनेतून गंगेत आली। जन्मल्याच्या पहिल्या दिवशी 4 नद्यांचा प्रवास करण्याला करावा लागला। आणि आमच्या 18 वर्षाच्या कट्ट्याला वड्यातून जरी ये म्हणलं, पावसाळा आहे समजा, वड्याला पाणी आलं गुडघ्याच्यावर, आणि तुमचं तरुण बांड काटतंय नुसतं खाऊन गेले लठ्ठ झालेलं, त्याला सांगितलं मळ्यात जाऊन ये ना जरा वड्याच्या पलीकड, अबा बाबा वड्याच्या पलीकड, बाबा नाही जमायचं आपल्याला वड्याच्या पलीकड, कारण वड्याचं पाणी लई वडतंय, तुम्हाला वडलं ना तर मी आहेच खांदा द्यायला, पण मला जाऊ देऊ नका, म्हणजे तू गेला तर जा बापाला घालील पण स्वतः नाही जाणार, एवढे तर धैर्य आमच्या या तरुणांच्या मध्ये आणि या कर्णांच्या मध्ये। पहिल्या दिवशी 4 नद्यांचा प्रवास करत करत निघाला, गंगेपासून 25 योजना दूर असलेल्या चंपानगरीच्या दिशेने ती पेटी वाहत वाहत निघाली। कार्तिकाचा महिना होता, धृतराष्ट्राचा सारथी अधिराथा हा संडे सॅटर्डे व्हिजिट द्यायला आलता चंपानगरीला, शनिवार रविवार घर कुठं लातूरला, नोकरी कुठं करकट्ट्याला, काय करता शनिवारी जातो रविवारी राहतो, सोमवारी विचार करतो, मंगळवारी थोडंसं बघतो, बुधवारी थोडंसं विचार करतो, गुरुवारी येतो, शुक्रवारी सही करतो, शनिवारी वापस जातो। घर कुठे आणि नोकरी कुठे, याहो इथे आहे महाभारत आहे ना, कुणाचं घर औरंगाबादला, नोकरी मात्र मुरुडला, शनिवारी जाते रविवारी झोपते, सोमवारी विचार करते, शुक्रवारी येते सही करून पळते, ऑफिसच्या नावाने बोंबा बोंब। तसा हस्तिनापूरच्या धृतराष्ट्राकडे अधिरथाची नोकरी सारथ्याची आणि घर आहे चंपानगरीला। राधेला भेटायला अधिरथ आलेला होता। राधे कस काय चाललंय, मजेत चाललंय की नाही, आनंद आहे की नाही, किराणा आहे की नाही, धान्य आहे की नाही, व्यवस्थित आहे की नाही? महाराज सगळा आनंद आहे, बघा हा कर्ण कसा अगदी गुडगुडीत झालेला आहे। आणि त्याने बघितलं, बघितल्या बरोबर कर्णात आनंद झाला अधिरथाला। आनंद झाल्यानंतर राधा म्हणते, सारी अजून अजून कर्ण भेटलेला नाही, आलेला तो अधिरथ। राधा म्हणते, महाराज तुम्ही आलाच आहात ना, कार्तिकाचा महिना आहे ना, कार्तिकाच्या महिन्यात जोड्याने स्नान करणे किती पुण्याचं आहे, येता का महाराज गंगेच्या स्नानाला? हिंमत आहे का अधिरथाची नाही म्हणायची? महाभारतापासून आजपर्यंत एक तरी अधिरथ आहे का राधेला नाही म्हणणारा? नुसतं नारायण राधेने म्हणा, महाराज लातूरला सिनेमा पाहायला जायचंय, हिंमत आहे का अधिरथाची नाही म्हणायची? आणि नाही म्हणल्यानंतर काय वाटोळ होते आपल्याला माहिती आहे, चांगलं भांड आदळते, समजावं की वाटोळ झालेले घरामध्ये काहीतरी, नाही म्हणू शकत नाही। अहो सगळेच बायकाला विहारी मंडळी, आपण चौकटीच्या बाहेर म्हणतो बायकोला भीतो काय, बायको अशी चल 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 कापती आपल्याला, कुठं मारुतीच्या वाट्यावर, घरी गेल्यानंतर हे चल 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 कापत बसते घरी गेल्यानंतर। अहो असाच एक राजा बायकोला फार घाबरायचा, त्याला वाटलं की आपणच एकटे घाबरतो का, आपल्या आपल्या देशामध्ये शिकुणी न घाबरणारा प्राणी आहे का? म्हणून त्या राजाने दौंडी दिली राज्यामध्ये, जो कोणी बायकोला घाबरत नाही त्यांनी दरबारात यावं आणि 10 गावची जागीर घेऊन जावं। 2 पाट्या लावल्या, बायकोला घाबरणारे, बायकोला न घाबरणारे, भिणारे आणि न भिणारे, ठरलेली तारीख, लाईन लागली बायकोला भिणाऱ्याची, जी मोठी लाईन लागली राजा, आणि न भिणाऱ्याच्या लाईनला एकच उभं होतं। राजा म्हणला वारे वा, एक तरी गडी आहे शेर, बायकोला न भिणारा एकटा तरी तिकडे उभा राहिला की नाही? इकडे आम्हाला त्याला बोलवा 10 गावची जागीर, त्याला कपडे द्या, त्याचं स्वागत करा। ते म्हणला राजसाहेब माझा ऐका, काही नाही म्हणले, तू तिकडे उभा राहिलास ना, बायकोला घाबरत नाही ना, हे घे 10 गावची जागीर, हे घे, माझा ऐकातो म्हणले, काय सांग म्हणले, मला सुद्धा त्याच लाईनला उभं राहायचं होतं म्हणले, पण घरी बायकोने इतका दम दिलाय म्हणले, याद राखा
बायकोला भिनाऱ्या लाईनला उभा राहिला तर माझ्यासारखी वाईट नाही म्हणून इकडे उभं राहिलो म्हणले मी. म्हणजे हे सगळ्याकडेच आहे म्हणजे आदिरत म्हणतो राधे तू म्हणावं आणि मी ऐकू नये. चल राधे गंगेच्या स्थानाला आणि आदिरताने पटकन स्नान केलं. पुरुषाच्या स्थानाला महाभारतापासून आजपर्यंत कधीच वेळ लागलेला नाही. पुरुषाचं स्थान बकेट घेईल बडबड अंगावर फटफट कपडे निघाला सुद्धा बाहेर. बायकाचं स्थान पाणी गरम करेल. आल्या का भागीरथ भैया बस काय म्हणते नवीन आलेली सून आमचं तर वायाच गेलं तिला कशाला सांगायचं पण सांगितल्याशिवाय राहत नाही. आता माझ्या पाणी गार झालं काय की पुन्हा गरम कर. हिला बोलेल तिला बोलेल हिला विचारेल तिला विचारेल दोन घंटे आंघोळी लावेल. तसं आदिरथाने पटकन स्नान केलं खडकावर येऊन कपडे घातले. राधा हिला विचारते तिला विचारते तिला बोलते कस काय चाललं तुझा नवीन संसार काय म्हणतो तुझी सून काय म्हणते. आणि पाहता 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 इकडे तिकडे पाहता पाहता ती पेटी वाहत वाहत झालेली राधेच्या डोळ्यात भरली. आणि राधेने बघितलं महाराज त्या गंगेतून काहीतरी वाहत जातंय मला ते हवं आहे. राधे एखादा लाकडाचा उंटका असेल गंगेला पूर आलेला आहे नको त्याच्या वाटी जाणे. नाही नाही महाराज मला ते हवं आहे. आदिरथाने उडी मारली लाकडाचा उंटका समजून ती पेटी वर आणली खडकावर ठेवली अशी उघडली लखन प्रकाश पडला. आदिरथाचे डोळे दिपले कानात कुंडलं छातीवरती कवच चमचम चमचम चमकायला लागलं. राधे राधे धावते राधे गंगेने आपल्याला मुलगा दिला. आपलं लग्न होऊन 10 वर्ष झाले आपल्या पोटी अजून काही आलेलं नाही. गंगेचं तुझं कार्तिक स्नानाचं पुण्य फळाला आलं राधे आपल्याला गंगेने मुलगा दिला. राधा धावत धावत आली त्या पेटीतून त्या कर्णाला काढलं आपल्या अगदी छातीशी लावलं. राधेला पाना फुटला हो जन्म न दिलेला आईला पाना फुटला आणि जन्म दिलेल्या कुंतीचा पाना आटला. जन्म दिलेल्या कुंतीने पदरापासून सोडला आणि जन्म दिलेल्या राधेनी त्याला पदराशी जोडलं. आनंद झाला घरी नेलं आणि त्या झोपडीमध्ये कर्ण वाढायला लागला. बघा एखाद्याचं नशीब काय असतंय जन्मला राजमहालामध्ये आणि जगायला लागला झोपडीमध्ये. नशिबाचा खेळ काय करावं. आपण म्हणतो की नाही हे आत्ता लाल दिव्याच्या गाडीत गेले की नाही. मागं 2 पोलिसाच्या गाड्या होत्या यांचे बाप भिकारी होते आम्ही पाहिलेले. स्टँडवर हमाली करायची पण दैव हे जास्त तर त्याला काय करणार. आणि हे जे आता भीक मागायले ते बघितले की नाही यांचा काय जमाना होता एकदा. हा 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 यांच्या आजोबाच्या काळात मागं 100 माणसं पुढं 100 माणसं पंक्तीला 250 माणसं 10 घोडे 100 बैल. आता काय करतील बस फिरते भीक मागा दुसरं दैव त्याला काय करणार. म्हणजे माणसाचं नशीब माणसाला कुठे नेईल सांगता येत नाही. कारण जन्माला राजमहालामध्ये आणि जगायला लागला सारथ्याच्या आदिरथाच्या झोपडीमध्ये जगायला लागला आणि जगता जगता कर्णाचं नाव ठेवलं वसुसेन हे नाव ठेवलं वसुसेन. नंतर आदिरथाला शोण नावाचा मुलगा झाला. दोघं भाऊ आनंदाने खेळायला लागले आणि हळूहळू कर्ण वाढायला लागला. वाढता वाढता खेळायला लागला. काय खेळायला लागला कर्ण यार जरा कुस्त्या खेळू यार जरा मस्त्या खेळू यार जरा मारामारी खेळू यार जरा युद्ध खेळू राजाचा खेळ खेळू. मी राजा होतो तुम्ही प्रजा व्हा. मी आज सिंहासनावर बसतो. एका दगडावर कर्ण बसायचा राजासारखा आणि बाकीचे बालगोपाल पुढे प्रजेसारखे बसायचे. लहानपणी खेळायचा मारामारीचे खेळ मस्तीचे खेळ कुस्तीचे खेळ राजाचे खेळ बालवयामध्ये. नाही तर आमचे कर्ण काय खेळ खेळते ता. ए पांड्या चल ना गिल्ली दांडू खेळू. अरे काय गिल्ली दांडू खेळतोस आयुष्यभर गिल्ली दांडूला सुधरू देत नाही रे. दांडू नुसता हेलपाट्यात मरतो गिल्ली नुसती तिडमिडी करते आहे ना. गिल्ली घरातल्या घरात तिडमिडी करीत असते. आबक म्हणलं की तिडमिडी दुबक म्हणलं की तिडमिडी तिबक म्हणलं की तिडमिडी. दांडू नुसता हेलपाट्यात बेजा घरातल्या घरात गिल्लीने म्हणाव गोड तेल नाही आबक की निघाला दांडू गुरी किराणा दुकानावर. दुबकला नुसतं म्हणाव काट्याला आंगड नाही तिडमिडी की निघाला रेडीमेड स्टोअरवर मुरुडला दांडू. कोणा चौथ्यांचा म्हणा जवारी नाही निघाला दांडू आरतीच्या दुकानावर. म्हणजे दांडू नुसता मुरुडते करकट्टा हेलपाट्यात मरतो की नाही. गिल्ली घरातल्या घरात तिडमिडी करते की नाही. कारण लहानपणी खेळ खेळलेला असतो ना. गिल्ली दांडूचा खेळ लहानपणी खेळला की मोठेपणी तोच खेळ खेळावा लागतो आणि शेवटी गिल्ली दांडूच्या खेळामध्ये दांडू लवकर मरतो गिल्ल्या बऱ्याच राहतात. आपल्या समाजात बघा तुम्ही आपापले घर शोधून बघा कपापेक्षा बशा जास्त शिल्लक आहेत की नाही. कप आल्या आल्या कान तुटतो त्याचा. आपणही कपच आहोत. एकदा का लग्न झालं की पहिल्यांदा कान तुटतो है ना. हातातून पडला की मोकळा होतो. बशी मात्र तशीच राहते की नाही. कारण बशी 4 बोटावर असते आधर असते फुटत नाही. कप नुसताच असा धरलेला असतो पुरुषासारखा कोणी यावन कान धरावं आणि ती कान धरणारी तर मरस्तोर कान धरते की नाही. तसं प्रत्येकाच्या घरात बशा जास्ती आहेत गिल्ल्या कायम राहतात दांडू नुसते बेजारी बेजारी मरून जातात. त्याला काय लहानपणी गिल्ली दांडूचा खेळ खेळला की मोठेपणी गिल्ली दांडूचा खेळ खेळत बसावा लागतो. कारण लहानपणी खेळ खेळायचा शूराचे वीराचे मर्दाचे राजाचे मारामारीचे संघर्षाचे उमेदीचे जोमाचे सळसळणाऱ्या रक्ताचे खेळ खेळायचा कर्ण लहानपणी. आणि खेळता 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 कर्ण वाढता वाढता मोठा झाला. मोठा होता होता इकडे भोजपूर नगरामध्ये कुंती 15 वर्षाची झाली. स्वयंवराचा थाट मांडला गेला. स्वयंवरामध्ये एकही राजा कुंतीला पसंद आला नाही. शेवटी हस्तिनापूरच्या राजा पंडू बरोबर कुंतीचा विवाह झाला आणि कुंती राजा पंडूची हस्तिनापुराची महाराणी म्हणून नांदायला आली. आनंद वाटला मागचं दुःख कुंती विसरून गेली.
की आता हस्तिनापूरची आपण महाराणी झालेलो आहोत. आणि पाहता पाहता एक पाच वार गेले नसतील नसतील तोच राजा पंडूनी शल्याच्या माद्री नावाच्या बहिणीशी दुसरा विवाह केला. सवत आली कुंतीला. आता सवत आल्यावर आनंद वाटेल का हो? समजा तुमचं नवीन लग्न झालं आणि 15व्या दिवशीच बायकोला म्हणायला लागले मी जरा तुला सवत घेऊन येऊ का? बायको स्वागत करी काय आनंद वाटला. चार सवती आणा. अहो बायको नुसतं इकडे तिकडे बघू सुद्धा देत नाही त्या सवतीचं सोडाच. आम्ही कधी कधी स्कूटरवर बायकोला घेऊन बसतो आपलं माग. आता एखादी सुंदर बाई आल्यावर सहज पाहतो की माणूस आम्ही असं पाहिलं तिकडे काय बघायला तोंड गेली इकडे बघा. म्हणजे नुसतं बघणं सण होत नाही बायकोला तर सवत कधी सण व्हावी हो? कारण सवत हे काही स्त्रीच्या मनाचा आनंद नाही पण कुंतीचं दुर्दैव कुंतीचं दुःख. पाच वार झाले ना झाले की राजा पंडुरी मद्रदेशाच्या माद्री बरोबर शल्याच्या बहिणी बरोबर लग्न केलं आणि सुंदर माद्री नांदायला आली. माद्री आणि कुंती नांदता 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 एक दिवस राजा पंडू म्हणतो महाराणी कुंती धाकली राणी माद्री राजाचा खरा आनंद कशात आहे? कशात आहे खरा आनंद? राजाने अरण्यात जावं शिकार करावी शिकारीचं लक्ष भक्ष्य करावं आणि झालेल्या भक्ष्याचा आनंद राणीला सांगावा. शिकारी तर खरा आनंद आहे. आजही तेच आहे की नाही? साहेबांनी ऑफिसमध्ये जावं कारकुणाला झापावं चपराशाला झापावं सगळ्याला झापावं आणि घरी येऊन बायकोला सांगावं शिकार वास्तुपादे यालाच चपराशीने झापलेले असते ऑफिसमध्ये. पण सांगताना मात्र असा झापला म्हणशील आज चपराशी असा कारकून झापला तिसऱ्या हुकमापर्यंत याला झापलेलं असते तिसऱ्या हुकमापर्यंत सगळीकडे. शिकार झाले की बायकोला सांगावं आनंद सांगावा म्हणून राजा पंडू म्हणतो आम्ही वारणावताच्या अरण्यात शिकारीला निघालो. आणि शिकारीला निघाल्यानंतर कुंतीचं दुर्दैव माद्रीचं दुर्दैव राजा पंडूला शिकार मिळत नाही आणि जेमतेम सायन स्वामी राजा पंडूला एक हरिण एक हरिणी एक काळवीट आणि एक हरिणी एक मृग आणि एक मृगिणी राजा पंडूला दिसते. राजा पंडूचा बाण त्या मृगाच्या दिशेने जातो मृगाच्या काळजात बाण लागतो. राजा पंडू धावत धावत जातो आणि मृग बोलायला लागतो राजा पंडू मी किन्नम नावाचा ऋषी आहे मला पुरुषाच्या वेशामध्ये पत्नीशी प्रणय करता येत नाही म्हणून मी हरिणाच्या वेशात माझ्या पत्नीशी प्रणय करताना असं माझा घात केला असं राजा पंडू माझा तुला शाप आहे तू तुझ्या पत्नीला बायकोला स्पर्श केल्याबरोबर माझ्यासारखा तडफडून तडफडून मरशील राजा पंडू तथा असतो तथा असतो तथा असतो. राजा पंडूची मान खाली गेली. महाराणी कुंती धाकली राणी माद्री तुमचा आमचा संसार संपला दीडच महिना झाला होता लग्न होऊन. का महाराज किन्नम ऋषीमीने आम्हाला शाप दिला की तू तुझ्या बायकोला स्पर्श केल्याबरोबर माझ्यासारखा तडफडून तडफडून मरशील राजा पंडू आणि किन्नम ऋषीचा शाप असत्य ठरणं शक्य नाही महाराणी कुंती धाकली राणी माद्री कारण तो किन्नम ऋषीचा शाप होता. आजकालच्या महाराजाचा शापही लागत नाही आणि आशीर्वादही लागत नाही घाबरायचं अजिबात काम नाही. आणि आपल्याकडे सत्यनारायण करतो भटजी येतेत आपण पाया पडतो आपण बायको बळे महाराज म्हणतात अष्टपुत्रा सौभाग्यवती भवतो आपण महाराज कुटुंब नियोजन झालेलं आहे होऊन जाऊ द्या काय व्हायले मग कशाला आशीर्वाद देतो अष्टपुत्रा सौभाग्यवती भवतो फॅमिली प्लॅनिंग झालं तरी बदल कर ना थोडा द्विपुत्रा सौभाग्यवती भवतो म्हण एकपुत्रा सौभाग्यवती भवतो म्हण किंवा जास्तीत जास्त शासन नियम सौभाग्यवती भवतो म्हण आशीर्वाद तरी बदला ना. अष्टपुत्रा सौभाग्यवती लागत नाही का लागत नाही कारण कोणता मंत्र केव्हा कुठे कसा म्हणावा त्याचे आरोह अवरोह मध्य आरोह मध्य अवरोह काय आहे हे ज्यांना कळत नाही त्यांच्या शापालाही अर्थ नाही आणि त्यांच्या आशीर्वादाला सुद्धा अर्थ नाही. कोणता मंत्र केव्हा कुठे कसा म्हणावा हे कळलं पाहिजे. आजकाल तेच कळत नाही. आम्ही गावाकडे गेलो एकदा मारुतीला आम्ही आपला नवस केला होता. मारुती बिचारा सडासटून गेला आपला नवसासाठीच बसलेला अजून काही आम्हाला मारुती राय नोकरी लागू दे तुला एक अभिषेक ठोकून देऊ आपला. मारुतीला प्रसन्न झाले आम्हाला नोकरी लागली माजलगावला. आणि माजलगावला नोकरी लागल्यानंतर आम्ही पहिला पगार घेऊन गेलो गावाकडे. म्हटलं महाराज आमचा अभिषेक आहे. ते म्हणले वा 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 तुमचा अभिषेक म्हणजे काय 1500 रुपये पगार 11 रुपये दक्षिणा घट्ट. म्हणलं घट्ट चला. आम्ही आपलं सोहळं बिवळं नेसलं त्यांनी सोहळं नेसलं आम्ही मारुतीच्या देवळात गेलो पूजा बिजा केली आणि महाराज म्हणले धाराधार पाण्याची आता अभिषेकाला. आता धार धरा म्हणले आमचं प्राध्यापकी डोकं आम्ही थोडी चौकशी केली. म्हणलं महाराज धार का धरायची पाण्याची धार का धरायची देवावर. ते म्हणले का धरायची धरायची म्हणजे धरायची म्हणले. आता म्हणलं का धरायची ते म्हणलं का धरायची तुमचे बाप धरित होते. म्हणले ते का धरित होते त्यांचे बाप धरित होते. ते का धरित होते त्यांचे आजोबा धरित होते. तुम्ही काय सांगता आमचे बाप सांगत होते. ते का सांगत होते त्यांचे बाप सांगत होते. ते का सांगत होते त्यांचे आजोबा सांगत होते. तुम्हाला कळत नाही मला वळत नाही धार धार म्हणले गुपचूप. काय म्हणलं इथं वाद घालण्याचा अर्थ नाही. ते आम्ही आपली धार धरली मारुतीवर. म्हणलं कशाला वाद घालायचा जास्ती. त्यांनी सुरू केला अभिषेक. शाकम अश्वतम ब्रव्यम छंदांसी अश्वराणी यस्तम वेद सवेद वित. म्हटलं थांबा. ते म्हणले का. मी म्हटलं तुम्ही काय म्हणायला लागले. ते म्हणले अभिषेक. म्हणलं अभिषेक नाही गीतेचा 15वा अध्याय. अहो तुम्हाला येते का. म्हणले आमचं असंच आहे. म्हणले अभिषेकाला गीतेचा 15वा अध्याय सत्यनारायणाला गीतेचा 15वा अध्याय अगदी बारशाला गीतेचा 15वा अध्याय मौतुराला सुद्धा गीतेचा 15वा अध्याय गंगेवर 13व्याला सुद्धा गीतेचा 15वा अध्याय. म्हणले
मला तुला अभिषेकाचे मंत्र सांगू का काय ते तुम्हाला येतं म्हणलं महिमन पारंदे परमदिशो यद अबाबा तुम्हाला महिमन येते चलतो म्हणले मी म्हणलं 11 रुपये घेऊन जा म्हणलं कसा शापन कसा आशीर्वादला गेलो कोणता मंत्र केव्हा कुठे कसा म्हणावा हे झाला कळलेलं आहे त्याच्या मंत्रात सामर्थ्य आहे किन्नम ऋषीचा शाप होता तो असत्य ठरणं शक्य नव्हतं म्हणून राजा पंडू अरण्यामध्ये निघालेला आहे आणि अरण्यात निघाल्यानंतर राजा पंडू पंडूला विचारून कोणतीनी माद्रीनी 5 बांडव मागून घेतलेले माद्रीचा पंडूचा संघ झाला आणि पंडू राजा तिथे मरण पावला माद्री त्याच्याबरोबर सती गेली हे 5 बांडव म्हणजे यमदेवापासून युधिष्ठिर वायुदेवापासून भीम इंद्रापासून अर्जुन आणि माद्रिनी अश्विनी कुमारापासून नकुल आणि सहदेव हे 2 मुलं मागून घेतले 5 मुलं नांदायला लागली मग कुंती आणि 5 बांडव हे हस्तिनापूरला आले एवढ्या 100 कौरव झाले काय भानगड आहे हो आमच्या खेड्यातल्या लोकांना सांगितलं पाहिजे 100 कौरव एका बाईला 100 रुपये होतील का हो आजकालची बाई तर 2 पोरातच कशी होती गळाट होती तिचा बघा 100 मुलं कसे झाले जावा जावाचा द्वेष जावा जावा 4 भाऊ लग्नाच्या आधी इतके एकत्र असते आणि 4 चौघाचे लग्न झाले की असे एकमेकावर डिवऱ्या बैलासारखे तुंबतील का कारण तिकडून पंप भरलेला असतो ना हवा पा ते आपल्या काट्याला टेरिकॉटचा ड्रेस आणलाय तुमचं लंगोटी घालून फिरायला लागले असं आहे काय समजायला काय त्यांनी एक आणला 4 आणतो समजायलीस काय हे 4 आणते ते 10 आणते हानामारी होते हवा भरायला मागे असतात ना तसं जावा जावाचा द्वेष कारण कुंतीला आधी मुलं झाल्याचं गांधारीला सण झाला नाही म्हणून गांधारी गर्भवती होती तिने स्वतःच्या पोटावर मारून घेतलं गर्भपात झाला एवढ्यावर राग आवरला नाही त्या गर्भाचे 100 तुकडे केले गांधारीने 100 तुकडे आणि ते व्यासानी एका मडक्यात ठेवले आणि त्याच्यावर सहकार केले एका मडक्यातून एक एक कौरव जन्माला आला कौरव म्हणजे कुंभपुत्र कौरव टेस्ट्यू बेबी आजकाल एवढ्या मारायला तुम्ही टेस्ट्यूब बेबी विज्ञान अरे कौरव म्हणजे आमच्या टेस्ट्यूब बेबी आहेत त्या काळी टेस्ट्यूब नव्हत्या तर मडके होते मडक्यातून हे जन्माला आलेले म्हणून कुंभपुत्र कौरव हे 100 कौरव 5 बांडव शिकायला लागले शिकता कुणाच्याही बापाला जे वाटेल तेच कर्णाच्या अधिरताला वाटलं काय वाटलं अधिरताला की आपला मुलगा शूरवीर आहे सामर्थ्य संपन्न आहे त्याला हस्तिनापूरला आणू मोठ्या शहरात आणू मोठ्या ठिकाणी शिकायला ठेवू त्याला अस्त्रविद्या शिकू धनुर्विद्या शिकू त्याला घोड्याचे खराळे नाही करू देणार हे कुणाच्याही बापाला वाटतंय की नाही कुणाच्या तरी बापाला असं वाटतंय का होतं एक तरी बाप इथे आहे का मला सांगा की त्याला आपल्या पोराबद्दल असं वाटेल की आपल्या पोराचे फोटो स्टँडवर असावेत कुण्याही वडिलाला हेच वाटेल आपला मुलगा कलेक्टर व्हावा आपला मुलगा डॉक्टर व्हावा आपला मुलगा इंजिनियर व्हावा आपला मुलगा अधिकारी व्हावा पण त्या बापाचं दुर्दैव त्याच्यापाशी सुद्धा होत नाही हा दुर्दैवाचा न्याय त्याला काय करणार म्हणून कुण्याही वडिलाला वाटेल कुण्याही पित्याला वाटेल कुण्याही बापाला वाटेल तेच आदिरताला वाटलं की माझा वसू म्हणजे हा कर्ण अतिशय शूर वीर आहे तेजपुंज आहे कानात कुंडल आहे छातीवरती कवच आहे सळसळणारा तेज आहे त्याला मी मोठा करणार शिकवणार त्याला धनुष्य शिकवणार अस्त्र शिकवणार हस्तिनापूरला आणणार म्हणून आणता हस्तिनापूरला आल्यानंतर द्रोणाचार्याकडे जेव्हा पहिल्यांदा नेलं तेव्हा द्रोणाचार्याने पहिला कर्णाच्या मर्मावर घाव घातला काय म्हणले द्रोणाचार्य की आदिरता मी फक्त ब्राह्मणाच्या आणि क्षेत्रियाच्या मुलाला विद्या देतो सारथाच्या मुलाला विद्या देत नाही कर्णाची मान खाली गेले का म्हणून मला द्रोणाचार्य असं म्हणावं काय माझ्यामध्ये कमी होती गुरु महाराज तुम्ही तुमच्या मुलाला म्हणता आदिरथ आणि थांबवलं आदिरथ म्हणतो वसू गुरुला उलट बोलू नये बघा काय तत्व होती त्या काळामध्ये गुरुला उलट बोलू नये आता गुरुला सुलट बोलू नये मास्तरला बोलायचं ना पोरा तर असं बोल मास्तर घराच्या बाहेर नाही निघालं पाहिजे म्हणजे कसं बोल ये ना बाहेर मास्तर ड्या समजायलास काय तू हंतोरा धरून अध्यक्षाचं आहे ना उभं ठेवलं म्हणून ठेवलं नाही तर लाथ आणील नको तिथे हे आमचे पोरं बोलते ही गुरुनिष्ठ आहे आमच्या पोरांची अरे गुरुबद्दलचा काय नितांत आदर होता कर्णाच्या मनामध्ये एकदम कर्ण थांबला आदिरताने शिकवलं राधेने संस्कार केले म्हणून आमच्या आजच्या तरुणांना संस्कारांची गरज आहे त्याच्यासाठी महाभारत आवश्यक आहे आईनी चांगले संस्कार करावे वडिलांनी चांगले संस्कार करावे आजकाल संस्कार काय येतो दूरदर्शनच्या संस्कारमध्ये वाया चालली ते पोरं वाया चाललीत वाया 6 वर्षाच्या काट्याला मालाडीची जाहिरात पाठवेल गर्भनिरोधन गोळीची जाहिरात 6 वर्षाच्या काट्याला अहो जुने माणसं बघा लग्न होऊन 15-15 वर्षे बायकोला 4 लोकांसमोर बोलले नव्हते म्हणजे बायकोनी यांनी सांगायचं तर पाणी कोणाला सांग बाब्या पाणी आण बायकोनी गुपची बांधून ठेवा डायरेक्ट अप्रोच नव्हता जुन्या काळामध्ये आता तर काय पोरं वाया चालले हो या दूरदर्शनच्या संस्काराने दूरदर्शनच्या जाहिरातींनी आता आईबाबत नाचायला लागले पोरं काय म्हणणार आहे है ना म्हातारा बापच जर गाणं म्हणायला लागलं आईला बघून सिनेमाचं दात पडलेले पण गाणं म्हणतो सिनेमाचं काट्यामध्ये आपलं म्हातारा बघ ना कसं खुललंय आता मग हे फुलणार नाही तर काय होणार आहे
म्हणून आई वडिलांनी सुद्धा सांभाळलं पाहिजे की आपण कसं वागावं कसं वागावं, कारण अनुकरण करणारी मुलं असतात. मुलांच्यावर संस्कार करावे, गुरुचा आदर ठेवा, आई वडिलांचा आदर ठेवा, देशावर प्रेम ठेवा, मातीवर निष्ठा ठेवा. हे संस्कार हरवले त्याच्यासाठी महाभारत आवश्यक आहे, त्याच्यासाठी रामायण आवश्यक आहे, त्याच्यासाठी शिवाजी आवश्यक आहे, त्याच्यासाठी इतिहास आवश्यक आहे. म्हणून संस्कार करायला लागली अगदी राधेने की वसू गुरुला उलट बोलू नये, थांबला कर्ण जाता कृपाचार्याकडे. जेव्हा द्रोणाचार्यांनी सांगितलं, कृपाचार्याने दुर्लक्ष केलं, कृपाचार्याने दुर्लक्ष केल्यानंतर कर्ण गंगेच्या पात्रात गेला, सूर्याला समोर साक्षी ठेवला. सूर्यदेवा तुम्ही माझे गुरु, तुम्ही माझे सर्वस्व, तुमच्याकडे बघेल, तुमच्यावर निष्ठा ठेवेल आणि मी विद्या घेईल. स्टील बारो बेग बट एज्युकेट हे जे तत्व आहे ते कर्णाने सिद्ध करून टाकलंय. चोरी करा, कर्ज काढा, भीक मागा, पण शिका, शिकली पाहिजे मुलं. महाभारताचं तत्व आहे, शिकली पाहिजे पोर. आमची पोरं शिकतच नाहीत हो, हेच तर दुःख आहे. शाळा म्हणलं की आवा वा शाळा व्हाय, नको नको नको, इथं वट्यावापासून 10 घंटे बोलायला लावा मला. आणि आमचे पोरं तर काय शिकायलेत तुम्हाला माहिती आहेत, कॉलेजचे कसे विद्वान आहेत ते. आमच्याकडे 12वीला एका पोराला विचारलं मी, इंग्रजीत 12 खड्या किती आहेत बाळ, ते म्हणला 52. म्हणलं तुझ्या बापाने कधी काढल्या होत्या का एवढ्या, कारण ते असं झालं ना ढकली ढकली ढकलीत पुढं तिथे इलेक्ट्रिकने बांधू बांधू है ना. अहो काही काही तर मुलं असे विद्वान आहेत आमच्याकडे, स्लीपर फाडून मध्ये कॉप्या ठेवल्या, स्लीपर फाडून मध्ये चिठ्ठ्या परीक्षेच्या वेळेस. म्हणलं मूर्खा लाज वाटते का, पायाखाली विद्या घालतोस, विद्या तुला मातीत घालणार नाही तर काय करणार आहे. ज्या विद्येला तू पायाखाली करतो ती विद्या तुला नसती पायातच नाही तर पायात घालील, बांधकामाच्या पायात, आणि वरतून माती लोटील. म्हणजे विद्या कुठे असावी, डोक्यावर असावी, शिरावर असावी, याच्यासाठी संस्काराची आवश्यकता आमच्या या तरुण पिढीच्यामुळे. आणि म्हणून कर्ण अगदी गुरु तुम्ही माझे सर्वस्व म्हणून कर्ण बांध सोडायचा. सूर्यदेवा सोडू का बाण, सोडू का बाण, सोड म्हटलं बांध सुटायचा, पाहिजे तिथे लागायचा. एकाग्रतेने कर्ण अभ्यास करायचा, एकाग्रता आहे, ज्ञान आहे, आणि ज्ञान हाच ईश्वर आहे मित्र, ईश्वर दुसरं तिसरं काय नाही, ज्ञान हाच परमेश्वर आहे. एकाग्रता पाहिजे, एकाग्रतेमध्ये सर्वस्व आहे. एकाग्रतेने तुम्ही क्षणभर देवाजवळ जा, देव तुम्हाला बोलायला लागतो. आपली एकाग्रता असते का देवळात गेल्यावर तरी, म्हणून तर तुकाराम संतांनी म्हणलेलं आहे देवाची द्वारी उभा क्षणभरी, पण कसा क्षणभरी, त्या क्षणाला तुमच्या मनात काही भरलेलं नसावं. आणि आपलं तर त्याच वेळी नको ते भरते, देवाला गेले की चप्पल कोणी नेते काय की नेऊ देऊन मरू देऊन जाऊ देणे काय करायचे, देवाला गेले प्रसादाला काय बघा बरं पेढे आहेत का काय तर थांबू नाही तर चला आपलं. म्हणजे देवळा जायचं नको ते पाहायचं, कशाला देव पावलं, एकाग्रतेने देव. अरे संतांना देव पावत होता, तशी विद्या एकाग्रतेने घ्या. ज्ञान तुमच्याकडे चालत येते, तुम्हाला ज्ञानाकडे चालत जायची गरज नाही. एकाग्रतेने परमेश्वराची आराधना करा, परमेश्वर तुमच्याकडे चालत येतो, तुम्हाला परमेश्वराकडे चालत जायची गरज नाही. आपण एकाग्रतेने करतच नाही, अवसादी पूजा सुद्धा हरिराम चरणांसमोर आहे आम्ही, कुंकुम द्रव्याणींसमोर आहे आम्ही, दूध उतं गेलं तिकडे बघा रे जाऊ दे मातीत जाऊ दे काय गेलं तर, लगे पुष्पम समर्प आहे आम्ही, लगे नैवेद्यम समर्प आहे आम्ही, बाहेर कोणाला त्याला विचारले काय ते जाऊ दे. अरे पूजा करताना तरी निदान एकाग्रता नाही, आणि एकाग्रता नाही म्हणून ज्ञान नाही, आणि ज्ञान नाही म्हणून अक्कल नाही, अक्कल नाही म्हणून पुढं जाणं नाही, आणि पुढं जाणं नाही म्हणून मागे राहण्यात आनंद. आपण सगळ्यात मागे आहेत. भारत हा किती पुढे माहिती आहे का, भारत हा जागतिक पातळीवर किती पुढे, जागतिक स्पर्धा लागली एकदा जागतिक, अमेरिकेने तंत्रज्ञानाच्या नुसार अशी एक वायर तयार केली अमेरिकेने, अशी एक वायर वायर की जी मायक्रोस्कोपनी बघितली तर बारीक दिसायची, म्हणजे जाड भिंगाच्या काचाने पाहिली तर दिसायची इतकी बारीक, ती जपानला पाठवली. जपानने विचार केला, मायक्रोस्कोपनी बाहेर बघावी लागेल का, अमेरिकेने प्रगती केली, जपानने त्याच्यामध्ये थेड पाडून स्क्रू फिट केले. काय प्रगती आहे बघा, म्हणजे जी वायर दिसत नाही त्या वायर मध्ये थेड पाडले, आटे पाडले आणि त्याच्यात स्क्रू फिट केले, इतकी प्रगती. आणि ते भारताकडे पाठवले, भारत हुशार, त्यांनी स्टॅम्प लावला मेड इन इंडिया. एवढ्या बाबतीत आपण मात्र फार हुशार आहोत की मेड इन इंडिया किती पुढे गेलो आपण बघा बरं, काही न करता स्टॅम्प मारायची आम्हाला फार सवय लागलेली आहे. कारण या तरुणामध्ये कस नाही, तरुणामध्ये रग नाही, तरुणामध्ये चैतन्य नाही, तरुणामध्ये सळसळले पण नाही, तरुणामध्ये क्रांतीची जाणीव नाही, आणि म्हणून आपला देश असा विकलांग अवस्थेला चाललेला आहे. त्या काळात तसं होतं, आणि म्हणून कर्ण शिकायचा, सोडू का बाण, सोडू का बाण, सोड म्हटलं बाण सुटायचा, पाहिजे तिथे लागायचा, एक सुद्धा बाण वाया गेलेला नाही कर्णाचा कधी. आणि म्हणून कर्ण शिकायला, इकडे पांडव शिकायले, कौरव शिकायला लागले, शिकता शिकता विद्या पूर्ण झाली आणि 1 वर्षाची वार्षिक परीक्षा आली. त्या काळात तिमाही परीक्षा आहे, सामाही परीक्षा आहे आणि वार्षिक परीक्षा महाभारतात आहे. तिथूनच आपण सुरू केल्या ट्रायमिस्टर सिस्टीम, सेमिस्टर सिस्टीम, ॲन्युअल सिस्टीम. मी त्या तिमाही सामाही सांगत बसत नाही, मी ॲन्युअल एक्झामिनेशन सांगतो. महाभारतातली वार्षिक परीक्षा, 1 वर्ष झालं, मुलं चांगली तयार झाली आणि द्रोणाचार्य म्हणतात धृतराष्ट्राला महाराज, धृतराष्ट्र राजाधिराज, हस्तिनापुराधिपती, मुलं आता बरीच तयार झालेली आहेत, कौरव पांडव चांगले शिकलेले, आता मुलांचा रंगागाराचा ध्वनीचा लक्षवे धनुर्वेद जाणारा श्रेष्ठ कोण याची परीक्षा घ्यायची आहे. धृतराष्ट्र म्हणला आंधळा विचारा घ्या म्हणले आम्हाला काय करायचं, तुम्ही गुरुच आहात,
आणि हस्तिनापूरच्या बाजूला मोठा असं रंगागार सजवलं, त्याला रंगागाराच्या स्पर्धा असं महाभारतात म्हणतात. सगळ्या शाळा नटवल्या, वेदशाळा, अस्त्रशाळा, तोमरशाळा, भालशाळा, अश्वशाळा, गदाशाळा, खडगशाळा, आणि मध्ये एक असा चौथरा तयार केला असा व्यासपीठ, आणि त्याच्यावर एक धनुष्य ठेवला, आणि अंतिम प्रश्न होता ध्वनीचा लक्षवेध. ध्वनीचा लक्षवेध म्हणजे डोळ्यावर पट्टी बांधायची आणि क्वाय क्वाय ओरडणाऱ्या कुत्र्याच्या जिभेत बांध मारायचा डोळ्यावर पट्टी बांधून. आम्हाला डोळे उघडे ठेवून जमत नाही, कधीतरी मरतुंगड्या कुत्र्याने भाकर नेलेली असते चुकून, आणि ते 2 दिवसांनी भेटते मारुतीजवळ. हा गंग्या, हेच होतं बघ बांडव कुत्रे, हेच होतं. त्या दिवशी भाकरीचा दुर्गाचा दुर्गा नेला, लगाव धरून जात खाऊन दगड घेते, कुत्र्याला मारते, कुत्र निघून जाते, पोलीस पाटलाच्या पायावर दगड लागते, पोलीस पाटील धावत धावत येते, याची गचोनी धरून मुस्काडा थांबते. एवढा तर आमची नेमबाजी एक आणि एकाग्रताच नाही हो. आम्हाला डोळे उघडे ठेवून बांध लागत नाही, दगड लागत नाही. तिथे काय प्रश्न होता? डोळ्यावर पट्टी बांधायची आणि पाय पाय ओरडणाऱ्या कुत्र्याच्या जिभेमध्ये बांध मारायचा. सगळे अगदी जमा झाले, हस्तिनापूरची जमा जनता जमा झाली, कारण रात्री झोप येत नाही, कारणाला तळमळतोय सारखा. सूर्यदेवा, माझी उद्या परीक्षा आहे सूर्यदेवा, ध्वनीचा लक्षवेध झाला पाहिजे सूर्यदेवा. या कुशीवरून त्या कुशीवर होतंय, त्या कुशीवरून त्या कुशीवर होतंय. विद्यार्थी कसा असावा ते करण्यासारखा असावा. उद्या पेपर म्हणल्यानंतर आज झोप येऊ नये, तळमळ असावा. आमचे तर कट्टे पंचम स्वरात घोरते. अरे पोर बाप म्हणतो, अरे पोरा उद्या इंग्रजीचा पेपर आहे ना, घोरायलाच तू. तर बाबा तुम्ही तिकडे झोपा, मला इकडे झोपू द्या. अरे पण कसं काय, सगळी तयारी केली. काय तयारी केलीस? सगळी अगदी नोट्स काढल्यात, इलॅस्टिक विकत आणलेत, कुठे बांधायचे ते ठरविलेत, कोण मास्टर गार्डिंगला घ्यायचं ते सांगून आलो, आणि जर का दुसरं आलंच तर पायात काय घालून चाललं हे तर तुम्हाला माहितीच आहे. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका बाबा, पास व्हायला लागतंयच काय, अभ्यास करून पास व्हायचं असते का कधी? अभ्यास न करता पास होतो तो विद्वान, भारताचा विद्वान. आणि त्याच्यामुळे आजच्या पोराला ती तळमळ नाही, अगदी परीक्षेचं काही वाटतच नाही, कारण दडलक्षाई, मुडपीशाही. आम्ही शिक्षक जर म्हणलो एक आट्या कॉपी करू नको का, माजला काय, ये ना बाहेर, ही आमची गुरुनिष्ठा आहे आमची आजकालच्या पोराची. तसं कर्णाला अगदी झोप येत नाही. सकाळी सकाळी कर्ण गंगेच्या स्नानाला गेला, आणि स्नान केल्यानंतर सूर्यदेवाची आराधना करायला वाट बघतोय. सूर्यदेवा, आज वासंतिक पौर्णिमा आहे, आज रंगागाराच्या स्पर्धा आहेत, सूर्यदेवा ध्वनीचा लक्षवेध करण्यासाठी मला दर्शन द्या. पण कर्णाचं दुर्दैव, कर्णाचं फुटकनशीब, कर्णाच्या दैवाच्या समोर एक ढग आडवा आला आणि सूर्य ढगाच्या आड गेला. याला म्हणतात दुर्दैव कर्णाचं, सूर्य दर्शन द्यायला तयार नाही. आणि कर्ण तर विवळायला लागला, सूर्यदेवा दर्शन द्या सूर्यदेवा, तुमचं दर्शन घेतल्याशिवाय पात्राच्या बाहेर जात नाही सूर्यदेवा. याला म्हणतात कर्णाची गुरुनिष्ठा. कर्ण हा निष्ठांचा पूजक होता, बाकी काहीच नाही. शेवटी सूर्य ढगाच्या बाहेर यायला तयार नाही, रंगागार सुरू झालं. आणि मग कर्ण पात्राच्या बाहेर निघाला, रंगागाराच्या महाद्वारावर चकरा मारायला लागला. पण गुरुची आज्ञा नाही, मध्ये जायचं नाही. तोपर्यंत तिकडे अर्जुनाने सगळ्या विद्या दाखवल्या, आणि ध्वनीचा लक्षवेध करण्यासाठी अर्जुनाने डोळ्यावर पट्टी बांधली आणि ओरडणाऱ्या कुत्र्याच्या जिभेत बाण मारला. अर्जुनाचा विजय झाला, अर्जुनाच्या गळ्यात विजयाची माळा पडायला, आणि भरमाध्यान्नीला 12 वाजता सूर्य ढगाच्या बाहेर यायला एकच वेळ झाली. बदल्या लोकांना वाटलं की अर्जुनाचं स्वागत करायला सूर्यदेव आले. बाहेर असा चक्रा मारणाऱ्या कर्णाला वाटलं वा सूर्यदेवा आलात तुम्ही. आणि मग कर्णाने जो पवित्रा घेतला असा आणि जो सुरुंग मारला माणसाच्या मधून, एखादा माजलेला रानडुकर उसाच्या फळात शिरावा आणि ऊस जसा कडकड 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 बुडून पडावा, तसा कर्ण शिरला, माणसं आपोआप बाजूला सरकली. तारुण्य कसं असावं, है ना? नाही तर आमचे तरुण काय शिरतात गर्दीत बघा ना, है ना? एक तर गर्दीत जाताच येत नाही आमच्या तरुणाला, आणि गेलंच तर थोडं गेलं तर मेलो 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 काय झालं रे, तांगड्यावर पाय दिला आणि तुला काय उचलता येत नाही काय, हे तारुण्याचं रक्त आहे. आणि गर्दीत शिरण्याच्या महाभारताने सगळं शिकवलं. महाभारतात काय नाही, व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, जे जे जगात आहे ते ते महाभारतात आहे. गर्दीत कसं शिरावं हे सुद्धा महाभारताने शिकवलंय. तुम्हाला गर्दीत शिरायच्या 2 युक्त्या सांगतो मी, बघा जमल्या तर. महाभारताने मला शिकवलेल्या आहे. आपण एसटी स्टँडवर जातो की नाही, एसटी स्टँडवर कुठलीही एसटी आली की भारतीय माणसाला एक अभिजात जातीवंत सवय आहे. काय, कोणतीही एसटी आली की हुई करून पळायचं. मग कोणी गजाला लटकते, कोणी कुठून जाते. अहो एका स्टँडवर तर मी बघितला, आता नेहमी फिरतो मी एका स्टँडवर, एक चांगला धडधाकट माणूस आपल्या पोराला जागा धरण्यासाठी खिडकीतून कोंबायला लागला गजातून. ते काट्टं म्हणाले बाबा बाबा मेलो हो मध्ये बाबा मरल ना काट्टं ते. एवढं करून जागा धरली, जाऊन बसलं. कंडक्टर आला, कुठे जायचं? करकट्ट्याला, उतरा खाली. का गाडी चालली ढोकीला हत्तीच्या, म्हणजे का विचारायचं नाही, चौकशी नाही, काय नाही. ते आपल्या पट्ट्याला घेतलं, लहान तोड करून उतरलं. अहो एका ठिकाणी एका स्टँडवर एकाने इमर्जन्सी दरवाज्यावर केला, आपल्या पाहुण्याला जाऊ दिलं. मध्ये ते अर्ध शिरलं, त्यांनी दार दिलं सोडून, त्याच्या बसलं कमरेवर, मागं लटकायला लागलं. मेलो 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 कशाला गेला तिथून, गर्दीतून कसं शिरावं, याच्या 2 युक्त्या तुम्हाला सांगतो. एसटी स्टँडवर गेल्यावर किती दाराला गर्दी करणं हा तर आपला धर्मच आहे एसटीच्या, है ना? म्हणून एसटीची किती जरी गर्दीत माणसं उभं राहिली तरी माणसाच्या भकीत जागा असते दोघांच्या, याच्या भक्या आहेत दोघाच्या. त्याच्यात मान घालायची रेट्या द्यायच्या, ते मागं आपण पुढं, पुन्हा मान घालायची रेट्या द्यायच्या, ते आपण पुढं मागं. बायको सांगायचं अंतर सोड नको, चिटकून ये जरा, म्हणजे आपलं जागा घालायला मोकळं. किंवा ही जी सुटकेस असते की नाही सुटकेस, ही अशी धरून एसटीत कधी चढू नका.
आपली लोखंडी पेटी किंवा सुटकेस ती अशी धरली की सुटकेस दुसऱ्याच्या टंगड्यात अडकलेली असते. आपलं टंगडं एसटीच्या पायरीवर असते. आपण हुकून करा पुन्हा मागे हुकून करा पुन्हा तोपर्यंत मागचे आपल्या 56 कुळ्याचा उद्धार करून मोकळे झालेले असतात. देणं घेणं ए काळतोंड्या चढणवरला अर्पण देणं घेणं तुझं काय माझं सुटकेस अशी छातीवर धरा. त्याला कोपरे असते दोन. एक कोपरा एकाच्या चाळ्यात असा नुसता खसकन मारा. आबाबा यांना जाऊ द्यावा अगोदर ना दुसऱ्याला हळू आबाबा यांना जाऊ द्यावा अगोदर हळूहळू सुटकेस पुढं आपण मागा आपलं बारदाना आपल्या मागा असं न्यायचं हळूहळू करत करत. म्हणजे गर्दीतून कसं शिरावं हे महाभारताने शिकवलं. कर्णाने असा जो पवित्रा घेतला आणि दोघांच्या भकीमधून जो कर्ण शिरला तो चौथऱ्यावर गेला आणि चौथऱ्यावर गेल्या गेला कर्ण म्हणतो थांबा. लोक म्हणले थांबा 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 आम्हाला काय हो लोकांना काय बदल नाही लोकांमध्ये बदल नाही थांबा तर थांबा सुरू तर सुरू बंद तर बंद झोपा तर झोपा भाषण करणारा आला नाही काय नाही तर नाही जातो घरी आम्ही. जनतेत बदल नाही. जनतेच्या वृत्ती महाभारतापासून आजपर्यंत कायम आहेत. त्यातल्या त्यात राजकीय माणसांना जास्त माहिती आहे ना. जनता कशी माहिती काय जे निवडून आलं राम राम आम्ही तुम्हालाच हाणलं होतं. कशाला हाणलं होतं कोणाला हाणलेलं असते कोणाला ठाऊक आहे पण हा आम्ही अख्खी गल्ली तुम्हालाच पॅक करून हाणली होती. आता आधी कसं हाणलेलं असते त्याला चांगलं माहिती असते ना. म्हणून जनतेत बदल नाही. कर्ण म्हणतो थांबा. लोक म्हणले थांबा काय म्हणतो कर्ण बघा या ठिकाणी अर्जुनाने जे जे पराक्रम करून दाखवले ते करून दाखवण्याची मला परवानगी द्यावी. पितामह भीष्माचार्य म्हणले परवानगी देण्यात येत आहे. आणि मग कर्णाने एक एक विद्या दाखवल्या आणि धनीचा लक्ष वेध करण्यासाठी डोळ्यावर पट्टी बांधली असा धनुष्याची दोरी आकर्ण ताणली अशी आणि सूर्याची आराधना केली प्रार्थना केली. सूर्यदेवा माझ्या आयुष्यातली पहिली परीक्षा सूर्यदेवा या काय काय ओरडणाऱ्या कुत्र्याच्या जीवेत मान लागला पाहिजे. सूर्यदेवा सोडू का बाण सोडू का बाण सोड म्हटला बाण सुटला कुठे गेला कोणालाच नाही दिसला. आईस कळे ना कुत्रं तर ओरडायला लागलं. लोक म्हणले अर्जुनाचा विजय अर्जुनाचा विजय कर्णाला खाली घेता कर्णाला खाली घेता कर्णाचा हुर्रो कर्णाचा हुर्रो. पितामह भीष्माचार्य उठले थांबा. लोक म्हणले थांबा 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 आम्हाला काय हो. पितामह भीष्माचार्य काय म्हणतात म्हणले बघा या ठिकाणी अर्जुनाचा विजय नाही. नाही मग कोणाचा विजय तुम्हाला म्हणलं भगवान राव बाण नीट बघा म्हणून. नाही त्याचं काय झालं म्हणले माझी मांडी खाजू लागली त्याच्यामुळे बाण काही दिसलाच नाही. बरं शंकरराव तुम्ही तरी बघायचा. नाही त्याचं काय झालं म्हणले माझा चष्मा राहिला घरी फार काही बारीक मला दिसलं नाही म्हणले बाण कुठे गेला काही कळलंच नाही. कुजबूज कुजबूज सुरू झाली लोकांच्यामध्ये की कसं काय झालं. पितामह भीष्माचार्य काय म्हणतात बघा. पितामह भीष्माचार्य आले या ठिकाणी धोनीचा लक्ष वेध जाणणारे आम्ही चार माणसं आहोत. एक मी पितामह भीष्माचार्य दुसरे द्रोणाचार्य तिसरा अर्जुन आणि चौथा कर्ण. यापैकी द्रोणाचार्य आणि अर्जुन यांचं लक्ष कुत्र भुंकण्याकडे असल्यामुळे त्यांना दुसरा ध्वनी ऐकायला शक्य नाही. कर्णाच्या डोळ्यावर पट्टी असल्यामुळे त्याला ध्वनी दिसणं शक्य नाही. हा कुत्रा ओरडण्याच्या अगोदर त्या तमाल वृक्षावर एक पक्षीने आपल्या पिल्याला चारा घालत असताना चुचू चुचू असा नाजूक आवाज कर्णाच्या कानावर आला आणि त्या नाजूक आवाजाच्या दिशेने कर्णाचा बाण अगोदर तिकडे गेलेला आहे. सगळ्यांनी बघितलं अबा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  ना म्हणले भगवान राव बघा ना बाण तिकडे गेलाय ना म्हणले आपण पाहिलाच नाही. कर्णाचा विजय असो कर्णाचा विजय असो अर्जुनाला खाली घ्यायचा अर्जुनाला लोकांना काय हो जे खुर्चीवर त्यांचा विजय असो. आणि लोकांचं असंच आहे. आता सगळे लोक इकडेच म्हणाले हा बरं झालं हो आम्ही तुम्हाला झालं म्हणतो तुम्ही युतीत आलात नाही की नाही. म्हणजे लोक इतके अगदी जसा जसा प्रवाह बदलेल तशी तशी लोकवृत्ती बदलते. कर्णाचा विजय असो कर्णाचा विजय असो अर्जुनाला खाली खेचा. आणि एवढ्यात कर्णाने अर्जुनाला द्वंद्व युद्धाला आव्हान दिला रंगागारामध्ये की अर्जुना द्वंद्व युद्धाला तयार हो. आणि एवढ्यात द्रोणाचार्य म्हणतायत कर्णा द्वंद्व युद्ध खेळायला राजा लागतो सारथ्याच्या पोराला द्वंद्व युद्ध खेळता येत नाही. कर्णाची मान खाली गेली. का म्हणून मला असं म्हणावं का म्हणून मला सारखं सारथ्याचा सारथ्याचा म्हणावं माझ्यात काय कमी हे तर बघायचं गुरु महाराज. ठीक आहे असं म्हणतात दुर्योधन अतिशय हुशार. दुर्योधना एवढा धूर्त राजकारणी पुरुष जगाच्या पाठीवर कधी जन्मलाही नाही आणि जन्मन शक्य नाही. ज्याला चांगलं राजकारण करायचं ना त्यांनी दुर्योधन एकदा वाचून काढावा. सगळ्याच राजकारण्याला सांगतोय मी दुर्योधना एवढा राजकारणी पुरुष नाही हो त्याचं राजकारणच अजब आहे. दुर्योधन संधी इतकी अचूकपणे हेरतो की त्याच्या लक्षात आले की आता कर्णाला आपल्या बाजूने खेचायला पाहिजे. म्हणून दुर्योधन उठला कर्ण माझा अंगदेशाचं राज्य तुला दान तू राजा हो. आणि कर्ण अंगदेशाचा राजा झाला अभिषेक झाला. राजा झाल्यानंतर अधिरथाला काय आनंद झाला असेल. हा 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 अधिरथ म्हटला वा 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 वसू माझ्या डोळ्याचं पारणं फिटलं आज माझा वसू राजा झाला. आनंदाने थरथर थरथर कापत कापत अधिरथ गेला सिंहासनाजवळ. सिंहासनाजवळ बाप आलेला पाहिल्यानंतर वडील आलेले पाहिल्यानंतर कर्णाने सिंहासन सोडलं आणि सरसर सरसर खाली उतरला साष्टांग दंडवत घातला नमस्कार आपल्या वडिलाला. याला म्हणतात कर्णाची पितृनिष्ठा. सिंहासन मिळाल्यावर बापाला विसरू नाही एवढं तरी तरुणांनी लक्षात घ्यावं. त्याच्यासाठी महाभारत आहे. मी घडलेली घटना सांगतो तुम्हाला खोटं सांगत नाही. आमच्याकडल्या एका अशिक्षित शेतकऱ्याचा एक पोरगा डेप्युटी कलेक्टर झाला. आता आनंद वाटला त्याला वाटलं की आपलं आयुष्य गेलं रुमण्यावर हात ठेवण्यामध्ये पोराला कशाला म्हणून तरी शिकवलं. आता डेप्युटी कलेक्टर झाल्यानंतर जिल्ह्याला तो आता या शेतकऱ्याला वाटलं की आपल्या पोराचं वैभव बघावं काय ते बंगला गाडी बिडी म्हणून बायकोला म्हणलं अगं मी बाब्याकडे जाऊन येतोच की जरा त्याचं वैभव बघायला. बायको म्हणजे कशाला जाता उगा ती शहरची माणसं आहेत आपल्याला नाही विचारायची. नाही नाही आपलंच पोरग नाही म्हणला जातो म्हणून गेला बिचारा. आता बंगला बिंगला क्वार्टर बिल्टर समोर गाडी डेप्युटी कलेक्टर
बापाला आनंद वाटला, कौतुक वाटलं, आणि एवढ्या त्याचे चार सोफिस्टिकेटेड नालायक मित्र बरोबर आले. बापाला आनंद वाटला, काय मोठी मोठी माणसं आहेत, इनशेट केलेली, बेअकली असलेली थोडीशी. इनशेट केलेली माणसं फार हुशार असतात असं गैरसमज आहे तुमचा. इनशेट केलेली माणसाचं डोकंही नसते, त्याच्यामुळे नुसता शर्ट असतो, डोकं बिकं काही नसतं, बऱ्याच नुसतं असते. आणि म्हणून ते सोफिस्टिकेटेड कल्चरचे, अगदी मॉडर्न कल्चरची ते दोस्त आले. तेवढ्याच बापाने आपलं पटक्यातला बाप आपला पटकं बिटकं बांधलेलं पटकूर मळकं शर्ट त्याने आनंदाने नऊ फुटोकन बघितलं, काय माझा मुलगा हा द्या काय साहेब झाला आता. आणि तेवढ्यात एका सोफिस्टिकेटेड फ्रेंडने विचारलं, मित्राने, हू इज दिस फेलो? त्यावेळी पोरगा म्हणला की हा माझ्या कामावर गडी आहे, शेताच्या निमित्ताने आलेला आहे. काय वाटलं असेल हो बापाला त्यावेळी? बाप गावाकडे आला, एक लिटर एंड्रिंक पेलं आणि आत्महत्या केली बापाने. कामावरला गडी म्हणाव का बापाला? हे घडू नये आमच्या तरुणांच्याकडनं. म्हणून तुम्हाला सिंहासन जरी मिळालं तरी तुमच्या वडिलाला विसरू नका, आईला विसरू नका, गावाला विसरू नका, मातीला विसरू नका. त्याच्यासाठी शिक्षणाची आवश्यकता आहे. कारण सिंहासनाहून खाली उतरला आणि अधिरथाला दंडवत घातला, नमस्कार केला, बाबा हे तुमच्या पुण्याईने मिळालं बाबा, यात माझं काहीच नाही बाबा, तुमचं पुण्य हेच माझ्या सिंहासनाचं कारण आहे. आनंद झाला दोघांना. आणि पुन्हा रंगागारामध्ये द्वंद्वित झाला आव्हान दिल्यानंतर, पुन्हा कुल विचारण्यात आला कर्णाच्या कानामध्ये. कर्णाच्या कानात कुल विचारल्यानंतर कर्णाची मान खाली गेली. का मला कुल विचारता? अधिरथ माझा पिता, राधा माझी माता, सारथी माझं कुल. आणि सारथी माझं कुल म्हटल्याबरोबर महिलांच्या गवाक्षात राजमाता कुंतीला मूर्छा आली. बेशुद्ध पडल्या राजमाता कुंती. काय कारण होतो बेशुद्ध पडायचं? त्यावेळी राजमाता कुंतीला असं वाटलं असेल की बाळ करणा तू अधिरथाचा नाहीस करणा, तू माझं बाळ आहेस करणा, तू माझा मुलगा आहेस. पण माझा म्हणू तरी कसा? हे हस्तिनापूर, हा कुरुवंश, ही परंपरा, हा घराणा, ही वंशावळ नाही म्हणता येणार माझा. पण नाहीतरी म्हणू कसा? माझ्या समोर असताना या मानसिक आंदोलनामध्ये राजमाता कुंतीला मूर्छा आली ना राजमाता कुंती बेशुद्ध पडल्या. सगळं रंगागार तिकडे धावलं आणि साम सायम समयला रंगागार सगळं संपलं. आणि संपल्यानंतर कर्ण म्हणतो, अर्जुनाकडे जे जे मला मिळालं पाहिजे. काय अर्जुनाकडे? ब्रह्मास्त्र. ब्रह्मास्त्र कोणी दिलं अर्जुनाला? द्रोणाचार्याने. आपणही ब्रह्मास्त्र घेऊ म्हणून द्रोणाचार्याच्या कुटीच्या समोर कर्ण आलेला आहे. आणि म्हणतो, महाराज कोण? मी कर्ण आहे. कालास मला ब्रह्मास्त्र हवंय. कर्ण, मी फक्त ब्राह्मणाच्या आणि क्षत्रियाच्या मुलाला ब्रह्मास्त्र देतो, सारथाच्या मुलाला ब्रह्मास्त्र देत नाही. पुन्हा कर्णाची मान खाली गेली. का म्हणून मला असं म्हणावं? का म्हणून ब्रह्मास्त्र देऊ नये? ब्रह्मास्त्र देतो कोण? कर्णाला कळालं की महेंद्र पर्वताला कोकणामध्ये परशुराम नावाचा ऋषी ब्राह्मणांना ब्रह्मास्त्र देतो. ठीक आहे, मी ब्राह्मण होईल, परशुरामाला काय माहिती मी करणार म्हणून. आणि ब्राह्मणाचा वेष धारण केला. महेंद्र पर्वतावर चिपळूणच्या बाजूला असलेल्या त्या महेंद्र पर्वतावर कर्ण गेला. आणि कर्ण गेल्यानंतर परशुरामाच्या कुटीच्या समोर उभा राहिला. महाराज कोण? मी वैकर्तन गोत्री ब्राह्मण ब्राह्मण आहे महाराज, मला ब्रह्मास्त्र. वैकर्तन गोत्री, वा 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 वैकर्तना, तू भार्गव गोत्री? परशुरामाचं भार्गव गोत्र, यांनी भार्गव गोत्र सांगितलं. गोत्र गोत्र जुळलं की सूत्र जुळालं, सूत्र जुळालं की नाडी जुळाली, नाडी जुळाली की जोडी जुळते. आणि गोत्र गोत्र जुळला. आणि म्हणून परशुरामाने बघितलं, दाखवतो जे हात, आता बाण चालवलेले हात होते, कष्ट केलेले हात होते, एक दोन बाण चालवले, अचूक चालवले. ठीक आहे, मी तुला ब्रह्मास्त्र देतो, माझी सेवा करावी लागेल. कर्णाने अप्रतिम सेवा केली आणि एक दिवस ब्रह्मास्त्र दिलं परशुरामाने. आणि परशुरामाने ब्रह्मास्त्र दिल्यानंतर कर्णाला दोन चार दिवस राहिले होते परत येण्यासाठी हस्तिनापूरला. एक दिवस कर्ण असा फिरायला गेलेला त्या महेंद्र पर्वताच्या बाजूला असलेल्या तलावातून संध्याकाळी आला. आणि संध्याकाळी येता येता झावळ झावळ अंधारामध्ये त्या पर्वताकडे येत असताना एका दाट झाडीच्या जाळीमध्ये असं धडपड धडधडधड काहीतरी वाजलं, खडबड वाजलं. कर्णाला वाटलं वाघ असेल, सांजवेळ झाली, सिंह असेल, जाळीत बसला असेल, याचा वध केला पाहिजे. म्हणून कर्णाने धनुष्यातून बाण बाणून भात्यातून बाण काढला, धनुष्याला लावला आणि त्या झाडाच्या दिशेने, त्या जाळीच्या दिशेने बाण मारला. एक बाण एका प्राण्याच्या शरीरात गेला, हमा करून एक प्राणी खाली पडला. कर्ण धावत धावत गेला, बघितलं कर्णाच्या बाणाने गाय मारल्या गेलेली होती. कर्णाची मान खाली गेली. का म्हणून असा असं घडावा आपल्या हाताने? का म्हणून गायीचा वध घडावा? आणि त्या जाळीतून असा परत आला. तेवढ्यात एका ब्राह्मणाने हाक मारली, वैकर्तना. बोला महाराज. वैकर्तना, माझी शुभदा नावाची गाय गेली 3 दिवस झाले घरी आली नाही रे. आणि माझी गाय जर घरी नसेल तर मी अन्न घेत नाही, पाणी घेत नाही. आज 3 दिवस झाले माझ्या तोंडामध्ये पाण्याचा थेंब नाही. माझी शुभदा नावाची गाय कुठे बघितलीस का रे? अडलेली कुठे? नडलेली? कर्णाची मान खाली गेली. महाराज, या पाप्याच्या बाणाने तुमच्या गायीचा अंत झाला, तुमची गाय मारल्या गेली. काय वैकर्तना, माझी गाय मारली गेली? वैकर्तना, माझा तुला शाप आहे, द्या महाराज. शाप सुद्धा आनंदाने स्वीकारायला कर्णाचं हृदय पाहिजे, उदार हृदय. शिवी तुम्ही हसत हसत स्वीकाराल का? समजा तुम्हाला अडसून गावरान खेड्यातली ठेवणीतली शिवी आणली, हे शहरातल्या शिव्या नाही, एका शिव्यात किंवा लागतात काय? खूप हफलेस नालायक एका शिव्या आहेत, त्याला एक खेड्यातली अडसून मारा 3 ठिकाणी वाकडं होईल अशी शिवी असते खेड्यामध्ये. खेड्यात शिवी तशी रट्टाई तसा आहे ना,
खेड्यातला अडसून रट्टा मारला तर शहरातलं काटत 8 दिवस उठायचं नाही. शहरातला काय मारे ढिशीम ढिशीम ढिशीम, अरे काय ढिशीम ढिशीम करतोस, एकच धुसका मारू दे कसा नीट असेल बघतो. तशी अस्सल गावरान खेड्यातली ठेवणीतली शिवी जर हानली तर ते म्हणाला का नमस्कार चला चहा घेऊ आपण. त्याला सुद्धा मोठं अंतकरण लागतंय, आपण आपला लगेच हात जोड्याकडे जाईल की नाही. तशी शिवी दिल्यानंतर कर्णाला जेव्हा शाप दिला तेव्हा कर्ण म्हणतो द्या महाराज, आणि शाप दिला काय दिला ब्राह्मणाने शाप, कर्णा वैकर्तना माझी शुभदा नावाची गाय धडपड करत असताना तिला तुझा अंत केला असं तिला मारलंस, वैकर्तना माझा तुला शाप आहे, तू तुझ्या शत्रूशी लढत असताना पृथ्वी तुझ्या रथाचा डावाचा गिळायला लागेल आणि ते चा करत असताना तू धडपड धडपड करशील, त्याचवेळी शत्रू तुला बाण मारून तुझा अंत होईल वैकर्तना, तुझा पद होईल, माझा तुला शाप आहे. तथा असतो तथा असतो तथा असतो, ठीक आहे महाराज. आणि पुन्हा कर्णाला परत यायला 2 दिवस बाकी होते, परशुरामाचं वरुण व्रत होतं आणि वरुण व्रत सुरू झाल्यानंतर परशुरामाला झोप यायला लागली. परशुराम खाली झोपायला लागले, कर्ण म्हणतो महाराज माझ्या मांडीवर झोपा. नाही नाही वैकर्तना तुझी मांडी हलेल माझी झोप मडेल, मी तुझ्या मांडीवर झोपणार नाही. महाराज ही वैकर्तनाची मांडी हलणार नाही, हाय ताकद आहे हो बघा, मांडी असावी तशी ताकदवान, नाही तर आमच्या कर्णाच्या मांड्या सिगरेटच्या कांड्या काहीच फरक नाही. आमच्या कर्णाच्या मांड्या बघा कशा आहेत, नेहमी लटलट लटलट कापायला लागते, तर असं असं मजबूत असा किंवा एखादा असा काहीतरी ताकद आहे असा एखादा तरुण फार विरळा सापडलास तर महाराज वैकर्तनाची मांडी हलणार नाही. आणि परशुराम झोपले आणि झोपल्यानंतर कर्णाच्या दुर्दैवानी कर्णाच्या फुटक्या नशिबानी नियतीने म्हणा परशुरामाला झोप आली आणि अलर्क नावाच्या राक्षसाने भुंग्याचं रूप घेतलं आणि परशुरामाच्या मांडीखाली भुंगा गेला कर्णाच्या मांडीखाली. आता मांडी हलवावी तर परशुराम ऋषी उठतायत, नाही हलवावी तर भुंग्याने मांडी कुरतडायला सुरुवात केली, मांडी कातरायला सुरुवात केली. एखाद्या माळोदाची नाड जशी भुंग्याने पोखरावी तशी कर्णाची मांडी पोखरली, मांस पोखरलं, हाड पोखरलं, वरचं मांस पोखरलं, वरची कातडी तोडली आणि परशुरामाच्या कानाला स्पर्श झाल्याबरोबर अलर्क नावाच्या राक्षसाचा उद्धार झाला. परशुरामाच्या कानाला असं काहीतरी लागलं, परशुराम ताडकन जागे झाले, त्यांनी कर्णाकडे बघितलंच नाही, रक्ताच्या थारोळ्याकडे बघितलं. वैकर्तना तू ब्राह्मण नाहीस, नाही महाराज मी वैकर्तना खरं सांग तू ब्राह्मण नाहीस, नाही महाराज मी ब्राह्मण नाही, मी धृतराष्ट्राचा सारथी अधिरथ त्याचा मुलगा कर्ण आहे, मला ब्रह्मास्त्र पाहिजे होतं म्हणून मी ब्राह्मणाचा वेश घेऊन आलो आणि मी ब्रह्मास्त्र घेतलं. काय वैकर्तना खोटं बोलून ब्रह्मास्त्र घेतलास, माझा तुला शाप आहे वैकर्तना, ऐनवेळी तुला ब्रह्मास्त्र आठवणार नाही. ठीक आहे महाराज पण थांब, माझा उशाप आहे. काय उशाप आहे? तुझ्यासारखा योद्धा या भूतलावर न भूतो न भविष्यती होणार नाही. 2 शाप, 1 शाप घेऊन कर्ण हस्तिनापूरला आला, आनंद झाला दुर्योधनाला, आता माझ्या कर्णाकडे ब्रह्मास्त्र आहे, आता माझ्या कर्णाकडे सर्गी असेल, या पांडवाची आता दाखवतो, पांडवाला नीट ठप्पीला लावतो. आणि मग एक दिवस अगदी आपल्या वाड्यामध्ये राजवाड्यात बसून दुर्योधन दुःशासन शकुनी या चांडाळ चौकटीने पांडवांना नायनाट करायचं निश्चित केलं आणि वारणावाताचारण्यात लक्षाग्रह बांधलं. त्या लक्षाग्रहात पांडवांना फिरायला जायला सांगितलं, पांडवांना फिरायला जायचं जाऊ द्यायचं आणि लक्षाग्रह जाळायचं. पुरोचनाने लक्षाग्रह जाळलं पण कृष्ण परमात्म्याला आधीच कळलं, कृष्णाने विदुराला सांगितलं की पांडव सज्ज नाही, ते थोडे येळे त्यांना कळणार नाही, पटकन मरून जातील, त्यांना म्हणा भुयार खोदून पळून जा. आणि पांडव त्या लक्षाग्रहातून पळून गेले, लक्षाग्रह दहन झालं आणि पांडव दक्षिण भारतामध्ये तीर्थयात्रेला आले आणि तीर्थयात्रा करता करता पांडव एकचक्रानगरीला आले आणि एकचक्रानगरीनंतर भारताच्या देशामध्ये संपूर्ण एक घटना घडली, फार चांगली घटना आहे महाभारतातली, भारतातली घटना आहे. काय घटना होती? एक पत्रिका भारतभर पसरली, लग्न पत्रिका, तेव्हापासून लग्नपत्रिका छापायची सवय आहे आपल्याकडे. महाभारतात लग्नपत्रिका आहे म्हणून आपण लग्नपत्रिका छापतो. काय लग्नपत्रिका होती? राजमान्य राजे श्रीया विराजिता हस्तिनापुराधिपती धृतराष्ट्र महाराजा पांचाल दिशीच्या द्रुपद राजाच्या याज्ञे सैनी स्वांग सुगंधा द्रौपदीचा स्वयंवर विधी निश्चित झालेला आहे, आपण आपल्या वैभवानिशी अगत्य यावे, आपला नम्र द्रुपद दृष्टद्युम. अशाच पत्रिका आहेत की नाही? आताही ईश्वरी कृपे करून आमचे विद्वान चिरंजीव यांचे जमले आहे याच्याबरोबर, तरी आपण सहकुटुंब सहपरिवार यावे, वास्तवात यावे म्हणजे कामासाठी यावे, पण आपण बऱ्याच वेळी याच्यासाठी झालेले असतो बरेच जण लग्नाला. लग्नात लोक कशा कशासाठी येतात हे महाभारतात आहे बघा. काही जण नुसते खायला येतात, काही जण नुसते हेलपटायला येतात, काही धापा टाकणारे असतात लग्नामध्ये. काय काम झालं, काय काम झालं, माडीहून खाली, खालून माडीवर, माडीहून खाली, काय काम केलंस मोठं. पण काही जण नुसते चाव्या भरायला आलेले असतात. गंग्या, हे का तुझं लग्न आहे? अरे चहाचं फळू पाणी नाही मिळालं. माझं लग्न असतं ना तर चहाचा नळ लावला असतं, समजायलास का? तुम्हाला चहा मिळाला नाही, ठीक आहे बघतो या सासऱ्याची. चहा आमच्या वराडाला दिला नाही, चाललो पोरगी सोडून. अरे चहासाठी
नवरी सोडून काही जण नुसते हवा भरायला आलेले असतात, काही जण खायला आलेले असतात, काही जण आरवायला मला आलेले असतात, काही जण मिरवायला आलेले असतात, काही जण दाखवायला आलेले असतात, काही जण दिसायला आलेले असतात. लग्नात कोण कशाला येईल सांगता येत नाही. तसं सगळ्या पत्रिका राजे महाराजांना गेल्या आणि भारताच्या कानाकोपऱ्यात पत्रिका गेल्या. मी सांगत नाही, महाभारत सांगते. म्हातारे म्हातारे सुद्धा भाव चढले. आताच भाव चढत नाहीत म्हातारे, त्या काळात सुद्धा भाव चढले. जरासंध वय वर्ष 65. वा 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 द्रौपदी काय स्वांग सुगंधा आपणांना. 65 वर्षाचं म्हातारं, द्रौपदी 16 वर्षाची. ब्रहद्वल वय वर्ष 55. कैकेयी दीक्षिता राजा वय वर्ष 60. शैल्य वय वर्ष 60. म्हणजे मामाही गेला आणि भातचाही गेला, ज्याला जमल ते आणू म्हणले. म्हणजे हे आता दुर्योधन दुशासन शकुनी नकुल सदैव हे शैल्याचे भाष्य. मामाही गेला, चला म्हणले दोघे, ज्याला मिळेल ते आणू म्हणले. म्हणजे राजे महाराजे नटून थटून अगदी मेकअप करून दाढ्या घोटून, तेव्हापासून मंडपात दाढ्या घोटून बसायची सवय लग्नात. म्हातारा सुद्धा दात नसले तरी दाढी घोटू घोटू लग्नात बसते, आहे ना. बोळकं झालेलं असते पण दाढी घोटून स्वच्छ कपडे. तेवढ्यात म्हातारी येते. म्हातारी विचारलं, आता मी कसा दिसतो? म्हातारी म्हणते, लग्नात दिसत होता तसा दिसायला आता. म्हणजे नटून थटून दाढ्या घोटून मेकअप करून राजे महाराजे त्या पांचाला देशाला द्रुपदाच्या निघाले. तर द्रौपदीच्या स्वयंवराला, द्रौपदी कशी होती वर्णन केलेलं महाभारताने. अप्रतिम दिव्य सुंदर होती द्रौपदी. कशी होती? 16 वर्षी नीटस नाकाची, टपोऱ्या डोळ्याची, निमुळत्या अनोटीची, उंच मानेची, भरदार ओरजाची, बारीक कमरेची, उंच नितंबाची, लांब केसाची, सावळ्या रंगाची, श्यामल वर्णाची, ठुमकत 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 चालणारी अप्रतिम दिव्य सुंदर स्वांग सुगंधा द्रौपदी होती. स्वांग असं म्हणतात. द्रौपदी जर पांचाल नगरीत फिरायला निघाली तर तिच्या मागे 2 मैल सुगंध दरवळत होता. आणि त्या सुगंधात तिचे तरुण वेडे व्हायचे. 2 मैल मागच द्रौपदी निघूनही जायची. स्वांग सुगंधा. आणि आजकालच्या द्रौपदी, आपल्या द्रौपदी परांग सुगंधा. विको टर्मेरिक फिनिशिंग क्रीम, फेअर अँड लवली, चिखल बद 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 थापायचा, त्याच्या पावडराची राख बद बद टाकायची, थोडा वेळ सुगंध, घाम येऊन गेला की कुजट दुर्गंध. म्हणजे आमच्या द्रौपदी या परांग सुगंधा. या बेसेणी स्वांग सुगंधा, 16 वर्षी नीटस नाकाची, टपोऱ्या डोळ्याची, श्यामल वर्णाची अप्रतिम सुंदर द्रौपदी. सगळे म्हातारे 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 तरुण सगळे पांचाल नगरीला गेलेले. दृष्टद्युम्नाने स्वागत केलेले, पांचाल नगरी सजवलेली नटवलेली, असे अगदी दिवे लावलेले, झुंबरं टाकलेली आहेत, कमानी उभारलेली आहेत, वेशीवर नर्तक बसवलेले आहेत, गायक बसवलेले आहेत. सगळ्या राजे महाराजांचं स्वागत व्हायला लागलेलं आहे. आणि स्वागत होता होता द्रुपद राजा दृष्टद्युम्न पाकशास्त्रज्ञाकडे गेलाय, म्हणजे स्वयंपाकघराकडे, पाकग्रहाकडे. पाकशास्त्रज्ञांनो, भारतातून पाकशास्त्रज्ञ नेले होते. आचारी आपण कसे आचारी आणतो माहिती आहे आपल्याला? नीट वाटोळ करते ते आपल्या लग्नातले आचारी. पाकशास्त्रज्ञ, पाकशास्त्रज्ञांनो असे पक्वान तयार करा की नुसत्या सुगंधाने राजाचे अर्धे पोट भरले पाहिजे. आणि जेवल्या पुन्हा ते पक्वान आता बघायला सुद्धा मिळत नाही. आता काही पक्वान निघाले हो, या सध्याच्या शिक्षणाच्या काळात तर काही पुस्तकं निघालीत पक्वानाची. प्रत्येक मासिकात एक असतंच आहे रुचिरा पदार्थ. आमची बायको जरा शिकलेली, होम सायन्सचा डिप्लोमा केलेली, पाकशास्त्र निपुण आहे. म्हणून नाही नाही ते वाटोळ केलेले पदार्थ खाऊन खाऊन हे दे तुमच्यासमोर उभा आहे, परवा उलट्या होण्याचं ते एक कारण आहे. एक दिवस आम्ही असंच कॉलेजमधून गेलो, असं दारावर बेल वाजवली. आमची अपेक्षा काय असते हो, दारावर बेल वाजवल्यानंतर बायकोने हसत स्वागत करावं, 2 कप चहा करावा, गुलुगुलू बसून प्यावा, एवढीच अपेक्षा. पण आमचं कसं असतं, कॉलेजमधून गेलं, दारावर बेल वाजवली, बायको आमचं कशी स्वागत करते? कुठे गेलं तोंड घेऊन इतका वेळ, म्हणजे नसलेला शीन बोऱ्या वाजून जातो सगळा. त्या दिवशी आमची बायको जरा खुश होती. अहो अहो, मी म्हणलं काहो काहो, आज जरा खुश दिसायला लागल्यात. नाही त्याचं काय म्हणे, आज मी तुम्हाला चकल्या खाऊ करून खाऊ घालणार आहे. म्हणलं खाऊ घाल. नाही पण मी जिरे टाकणार, मिरे टाकणार, हिंग टाकणार, अद्रक टाकणार, कोथिंबीर टाकणार, लसण टाकणार, कांदा टाकणार. म्हणलं पाणी कशाला सोडायली तोंडाला, करून दाखव ना अगोदर. चकल्या म्हणजे काटे कुंडुळे, मोठी शेव खमंग लागते. बायको तुरतुर तुरतुर गेली स्वयंपाकघरात, ते पुस्तक उघडलं. आमच्या स्वयंपाकघरात एक मोठं पुस्तक आहे, 500 पाककलांचा महाग्रंथराज, पान नंबर 52, चकली साहित्य, 1 वाटी ज्वारीचे पीठ, 1 वाटी गव्हाचे पीठ, 2 वाटी हरभऱ्याच्या डाळीचे पीठ एकत्र करावे, 2 चमचे तिखट, 1 चमचा मीठ, 1/2 चमचा हळद, जिऱ्याची पूड, मिऱ्याची पूड, हिंगाची पूड, अद्रकाचं वाटण, कोथिंबीरीचं वाटण, लसणाचं वाटण, कांद्याचं वाटण, नवऱ्याचं वाटण एकत्र करावं. सगळं 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 तयार केलं अगदी. नंतर सोऱ्या घ्यावा, त्यात ते पीठ कालवावं, तांब्या घ्यावा, तो उजव्या बाजूला ठेवावा, डाव्या बाजूला ठेवला तर काय होतं कोणास ठोक आहे, पण उजव्या बाजूला ठेवावा. नंतर पीठ कालवावं, ते सोऱ्यात भरावं, कढईत तेल टाकावं, ती स्टोववर ठेवावी, नसता गॅसवर ठेवावी, नसता चुलखंडावर ठेवावी.
नंतर तेल उकळू लागल्यानंतर सोऱ्यावर धरावा, त्याच्या दोन दांड्या अशा करकर दाबाव्यात, मधून चकली बाहेर येते, सोऱ्या गरकन फिरवावा, गोल तळावी, लाल तळावी, दोघांनी बसून खुसखुस खावी. आमच्या बायकोनी ते सगळं साहित्य उकळा केलं. आम्ही आपलं बैठकीत बसले. आमचा दरारा जरा बैठकीतून आहे, तुमचं कसं आहे मला माहिती नाही, पण आमचं आपलं बैठकीतून आहे. तुम्ही जर आम्हाला निमंत्रण द्यायला आलात ना, आमचे हलते डोकळे. आम्ही आपलं बैठकीत आलो लगेच. लागा दोन कप चहा टाक. कडकट्याची माणसं आली, त्यांना वाटलं काय वजन आहे बायकोरा, काय आवाज आहे ठोकर. आम्ही जर मध्ये जाऊन सांगितलं असतं की अगं ते कडकट्याची माणसं आली, जरा दोन कप चहा टाक ना, तुम्हाला काय कळतं की नाही सकाळपासून कामाने मारायला लागली, काठ्याल शाळेत जायचं वरिकडे बाहेर. त्याच्यामुळे आमचं आपलं बैठकीतूनच आहे. आपलं बैठकीत आम्ही बसलो, गुडघ्यावर असा पंजा ठेवला. लागा झाली की नाही चकली, मधून काय आवाजच येईल. म्हणलं अर्धा घंटा झाला काय व्हायला कोणा ठोक. आम्ही आपलं दपकत 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 हळूच की असं स्वयंपाकघरात डोकावून पाहिलं. बायको कणू 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 सोऱ्या दाबायली, चकली काय बाहेर यायच. लागा काय झालं, त्याचं काय झालं म्हणे, त्याचं काय झालं बघा, त्याचं काय झालं बघा. म्हणलं वाटोळं झालं बघा. आणि काय झालं त्याचं, दुसरं काय होणार आहे दुसरं. नाही म्हणे चकली बाहेर यायच ना. अगं म्हणलं कशी येईल, उकळत्या तेलाला चकली, तिची पहिली भेट आहे, लाजणार की नाही. तेल उकळतं आणि ती चकली ते तेल, दोघांची पहिली भेट, पहिल्या भेटीला लाजाव की नाही दोघांनी एकमेकांनी, म्हणून तिला लाज वाटत असेल म्हणलं बाहेर येण्यासाठी. आणि इकडे सोऱ्या. आम्ही आपल्या सोऱ्या घेतला, एक गुडघा पुढे केला, करकर 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 दांड्या दाबल्या, अर्धी चकली बाहेर आली. म्हणलं काढायचं का, आणि दोन तरी काढा ना तुम्हाला एक आणि मला एक. म्हणलं थांब ना माझ्या बापाला पत्र टाकतो, मला तर काही निघत नाही आहे. असं कर म्हणले, या चकल्याला आमच्या परभणी जिल्ह्यात काटेकुंडुळे म्हणतात, या काटेकुंडुळ्याचे भेंडुळे करून खाऊ घाल म्हणलं. बायकोने काटेकुंडुळ्याचे भेंडुळे थपथप थापले, आम्ही गप्प गप्प खाल्ले. एक दिवस तर आम्ही असं व्याख्यान होऊन गेलो, सकाळी सकाळी आम्ही गेलो, आमच्या हातात डिश आली एक, वर खोबऱ्याचं खिस, हे खोबऱ्याचा खिसन कोथिंबीर का टाकतात बायका पोह्यावर, मध्ये काय वाटोळं झालं आहे हे बाहेर दिसू नये म्हणून ते वर थर टाकायचा, त्याच्यासाठी टाकतात. तसं ते आम्ही घरी गेलो, खोबऱ्याचा खिस टाकली, डिश आली, मध्ये चमचा होता, आम्ही चमचा बाहेर काढला. म्हणलं हे काय आहे, बायको म्हणली चिंचुक्याच्या टरकलाचा हलवा आहे. म्हणलं मेलो आता. आमच्या सात पिढ्यांनी कधी चिंचुक्याच्या टरकलाचा, चिंचुक्याच्या मधला नाही, चिंचुके भिजवून वरचे टरकलं त्याचं गरगट काढून केलेला हलवा. आम्ही ते चमचा बाहेर काढला, ते चमचा असा दिसायला लागला, उन्हाळ्यातला डांबर रोड पगळल्यानंतर जसा दिसतो की नाही तसं ते दिसायला लागलं. आता नाही हो म्हणता येईन. आम्ही आपलं तोंडा घातला, तुरट मातट वाशिया, आम्ही गट गट गिळला, कारण बायको अशी समोर उभीच होती. कसा झालाय, म्हणलं छान झालाय. काय म्हणा दुसरं नाहीतरी, म्हणजे चिंचुक्याचा हलवा, काटेकुंडळाचे भेंडुळे खाऊन खाऊन हा वाकडा तिकडा दे, हे तुमच्या समोर उभा आहे बघा, कसा टिकत असेल ते बघा. तसं नाही, अगदी महाभारतामध्ये सुंदर सुंदर पकवान्न तयार केलेली, राजे महाराजे जेवायला बसले, एक 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 राजा बसला, एक एक सभागती वाढायला निघाली. महाभारतात बाईंनी वाढावं कसं हे सुद्धा सांगितलेलं आहे. बाईंनी कसं वाढावं, नवार कासोट्याचं पातळ नेसावं, पदर खोचावा, गुलाल भांगात भरावा, अलंकार घालावे, कुंकुम रेखावं, आणि अगदी पात्र घेऊन मंद 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 वाढत जावं. असं वाढणं गेलं आता. आता तर काय स्त्रिया वाढतात. हा हा हा. एका ठिकाणी आम्ही जेवायला गेलो, भाषण करायला गेलो, तो म्हणून एक अप टू डेट मॉडर्न पोरगी आली वाढायला, तिचे दोन शिफ्ट. तिने जे वरण वाढायला सुरुवात केली, जे धार धरली, द्रोणातून पत्राळीवर, पत्राळीहून जमिनीवर, जमिनीहून पत्राळीवर, पत्राळीहून द्रोणात, अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाली. अरे म्हणलं नाही जमिनीवर तरी थांबवलं, आणि ती माझ्याजवळ येऊन थांबली. थांबल्यानंतर तिचे जे शेपूट होतं ते खाली पडलं, त्याचा रिबिणीला गोंडा होता, माझ्या कडीच्या दोनात भिजायला लागला ते. आता म्हणलं काय वाटतोय. आता तिने असं केलं की ते आमच्या थबाडायला लागलं, आम्ही आपलं असं केलं काय करावं, म्हणजे वाढावं कसं हे सुद्धा जर आपल्याला कळत नाही. त्याच्यासाठी महाभारत वाचून काढा एकदा, की स्त्रियाने वाढावं कसं. अगदी नवऱ्याचं सुंदर नाव घ्यावं, आपल्या नवऱ्याचं शौर्य, आपल्या नवऱ्याचं वीर्य, आपल्या नवऱ्याची ताकद, आपल्या नवऱ्याचं सामर्थ्य, आपल्या नवऱ्याचं क्रौर्य नावातून यावं, अशी नावं त्या काळामध्ये घेतली जात होती. आजकाल तर नावं सुद्धा काही निघाली. आमच्या बायकोने एका ठिकाणी कुठंतरी नाव घेतलं म्हणे. आता सगळ्यांनी आग्रह केला, शिकलेल्या आहेत तुम्ही, पाटकबाई नाव घ्या, पाटकबाई नाव घ्या. आमच्या बायकोने नाव घेतलं शिवाजीच्या काळात. ऍक्ट म्हणला, आपल्याला बायको शिवाजी महाराज म्हणते काय, तुम्ही एका तिच्या मनात आपल्या आदर. शिवाजीच्या काळात तानाजी सरदार होता धीट. म्हणलं वारे वा, शिवाजी तानाजी श्याम पाटक, काय मस्त तुलना केली बायकोने आपली. आणि पुढे सुरू केलं नाव, शिवाजीच्या काळात तानाजी सरदार होता धीट, मी आले हळदी कुंकाला शामराव घरी सांभाळता डबल सीट. डबल सीट म्हणजे आमचे दोन पोरं बारके बारके, कुकुल्या बाळा, रडू नको बाळा, आई ती आता ते बोंबलायला लागलं, आम्ही एकाला घेतलेलं आहे, हाताला कळ लागलेली, एक आळडायला लागलं, एकाच्या मुस्काटात मारली, आणि आमची बायको फी नाव घेत. हे नाव नाही,
महाभारताच्या काळामध्ये सुंदर सुंदर नावं घेतली जायची आणि राजे महाराजे जेवून संपृक्त झाले, आसनस्थ झाले, चर्चा सुरू झाल्या, द्रौपदी कोण नेणार, आपण नेणार, आपण नेणार, सकाळी बघू म्हणले आणि सकाळी सकाळी सगळ्यांची चौथऱ्यावर आसनं तयार केल्या गेली. अगदी सगळे आपल्या आसनावर बसले, राजे महाराजे नटून फटून आसनावर बसलेले. एवढ्या दृष्टद्युम्न आला, देशोदेशीच्या राजे महाराजांनो, माझी स्वांग सुगंधा द्रौपदी या महाद्वारातून येते आहे. तिने शुभ्र वस्त्र परिधान केलेलं आहे, हातात शुभ्र फुलांची माळा आहे, ती कुडाला घालणार आहे. प्रत्येक राजा म्हणला, आपल्याला इतक्या लांबून कशाला आलो रान तोडून एवढं. ठीक आहे, पण या ठिकाणी एक पण आहे, इथे धनुष्य आहे, पाच बाण आहे, वर मत्स्ययंत्र आहे, खाली कढई आहे, त्या कढईत द्रव आहे, त्या माशाचं प्रतिबिंब द्रवात पडलेलं आहे, खाली प्रतिबिंब बघायचं आणि पाच बाणात माशाचा डावाडोळा जो कोणी उडवेल त्याला द्रौपदी माळ घाली. अबा वा अवघड हो म्हणले, आपण तर धनुष्यच कधी धरला नाही म्हणले, आणि त्यात पाण्यात मधल्या कढईत पाहून मारायचा नाही जमायचं म्हणले, आपल्याला नीट पाहून बसत नाही म्हणले, आपलं तर कढईत पाहून कधी बसावा. तेव्हा लोक म्हणले, आपल्याला काय करायची द्रौपदी? एकमेकाला म्हणते, ब्रहद्वल उठा उठा, रात्री म्हणू लागली द्रौपदी आपण नेणार. छा छा, आपल्याला काय करायची म्हणले? आधीच्या दोन राण्या सुधरू देईन, तिसरीला कुठे न्याव म्हणले? आपल्याला लोक म्हणले, आपण फक्त याच्यासाठी आलो म्हणले. हाणायला काही दिशीच्या राजा, काही दिशीच्या राजे उठा, लावा धनुष्याला बाण, न्या द्रौपदी. छा छा, जमणार नाही म्हणले, आपलं वय 65 तिचं वय 16 लागेल का मेळ म्हणले, नाही जमायचं आपल्याला म्हणले. शेवटी कोणीच कोणाला उठायला तयार नाही, काय करावं? था सगळ्यांनी जरासंधाला आग्रह केला. मल्ल युद्धपटू पैलवान जरासंध, वय वर्ष 60-65. जरासंधाला धनुष्य कणून ताकदीने गुडघ्यापर्यंत उचलला, वर नाही सरकला, खाली ठेवून दिला, परत गेला. सगळे खेके करून हसले, येत नाही तर जावं कशाला, म्हातारं झाले म्हणले, आम्ही जा म्हणलं म्हणजे जावंच काय. सगळ्यांनी अपमान केला, पुन्हा धनुष्य धाकच्या जागी राहिला. कोण उठतो आता, कोण उठतो आता? एवढ्यात एका तशा कोपऱ्यातून, एका खुर्चीवरून, एका आसनावरून तरणा बांड पोऱ्या उठला. कानात कुंडलं, छातीवरती कवच, धारदार नाक, टपोरे घारे डोळे, कुरळे कुरळे केस, पेदार बाहू, अगदी पेदार मांडा, असा तो निघाला. कसा चालला कर्ण? राजहंस चालावा तसा कर्ण चालत निघाला. पुरुषांनी चालावं कसं हे सुद्धा महाभारताने शिकवलं. पुरुषांनी पुरुषासारखं चाललं पाहिजे. ज्याचा समोरचा पाय तट्ठ झाल्यानंतर मागचा पाय उचलला जातो त्याला पुरुषाचं चालणं म्हणतात. नाही तर आमचा समोरचाही पाय वाकडा, मागचाही पाय वाकडा, टाळकुट्या बैल जसा हेटकळत हेटकळत चालला तसा चाललेला आहे. आणि चालताना अशी इकडे बोर्ड वाचत जातो, तिकडे चालत जातो, समोरून मोटरसायकल येते, टंगड्यात घुसते, नालीत पडतो. चालताना कसं पुरुषाने चालावं? कर्ण कसा चालला? राजहंस चालावा तसा कर्ण चालला. चौथऱ्यावर गेला, धनुष्याला विनम्र अभिवादन केला आणि अलगद धनुष्य झेलला, काठी झेलावी तसा. जो जरासंधाला ताकदीने उचलला नाही तो कर्णाने झेलला. झेलला म्हटल्याबरोबर ज्यांचा आव असला होता त्याचा मिटच ना लवकर, बाजूच्याने मिटविला. ज्याचे डोळे फाटले होते ते झाकच बाजूच्याने झाकले, ज्याचे पाहून झाकले ते बाजूच्याने उघडले, ज्याचा हात असा होता तो खाली येईना दुसऱ्याने खाली ठेवला. आश्चर्याचा धक्का बसला की माणसाच्या इंद्रिय संवेदना जागच्या जागी थांबतात. धक्का बसल्यानंतर आश्चर्याचा, समजा चालता चालता अचानक तुमच्या पायात साप आला, तुम्ही साप म्हणून दाखवा, 501 रुपये बक्षीस देतो, 501 रुपये इथं जाहीर करतो. साप पायात अचानक आला आणि तुम्ही साप म्हणून दाखवा, तुम्ही कसं करता? सा 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 प कुठे रे? स्टँड जवळ. मग इतका वेळ काय झालं? पयीच न लवकर काय करू त्याला. इंद्रिय संवेदना जागच्या जागी थांबल्या जातात. तशा सगळ्या राजे महाराजाच्या इंद्रिय संवेदना जागच्या जागी थांबल्या आणि कर्णाने त्या धनुष्याला अभिवादन केला, सूर्यदेवाला आराधना केली. सूर्यदेवा, माझ्या आयुष्यातला मंगल क्षण आहे. सूर्यदेवा, द्रौपदीची गमाळ माझ्या गळ्यात पडली पाहिजे, मत्स्ययंत्राचा भेद झाला पाहिजे. सूर्यदेवा, सोडू का बाण, सोडू का बाण, तिसऱ्यांदा सोड म्हणायच्या. कृष्णाने डाव्या डोळ्याने द्रौपदीला इशारा केला आणि द्रौपदीला तो कळला. डोळ्याचे इशारे त्या काळात कळत होते. आता डोळ्याच्या इशाऱ्यालाही अर्थ राहिला नाही हो. आपण पाहुणे घरात येतात की नाही, आम्ही बसलेले असतो, बारक कट्ट येते आमचं, ते धिंगाणा करते, आम्ही दळ ते म्हणते मग काय झालं तुझ्या कशाला डोळे वटारतो तू? है ना, तुला जर डोळे वटारण्याचा अर्थ जर त्याला कळत नाही आणि तो जर तुम्हाला वटारून फाडतो कशाला डोळे तुझे? है ना, तसा कृष्णाने डाव्या डोळ्याने द्रौपदीला इशारा केल्याबरोबर द्रौपदी म्हणले थांब. राजे म्हणले थांब थांब थांब, आम्हाला काय हो, थांबले सगळे. द्रौपदी काय म्हणते ते ऐका म्हणले. द्रौपदीने पहिला मर्मावर घाव घातला कर्णाच्या. थांबा, मी सारथ्याच्या मुलाला माळ घालणार नाही, मी सुतपुत्राला माळ घालणार नाही, मी कर्णाला माळ घालणार नाही.
कर्णाची मान खाली गेली. ज्या धनुष्यावरची पकड जी बसलेली होती ती स्त्रैण झाली. कर्ण ढिला झाला. कर्ण एकदम बर्फाच्या खड्यासारखा थंड झाला आणि तो बाण असा कलंडला आणि कृष्णाच्या करंगळीजवळ जाऊन पडला. कारण कर्णाला हे माहिती आहे की कृष्ण परमात्म्याशिवाय हे कारस्थान दुसरं कोणी करू शकत नाही या क्षणाला तरी. आणि मग कर्णाला तो बाण त्याच्या करंगळीवर जाऊन पडला आणि नंतर ब्राह्मण वेशात असलेल्या अर्जुनाने मत्स्ययंत्राचा भेद केला. द्रौपदीने अर्जुनाला माळ घातली. द्रौपदीचं अर्जुनाचं स्वयंवर झालं. त्या स्वयंवरामध्ये युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये कर्णाचा सुदामन नावाचा पहिला मुलगा अर्जुनाच्या बाणाने मारला गेला आणि तिथून कर्णाची आणि अर्जुनाच्या संघर्षाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. की सुदामना काय केलं होतं अर्जुनाचं तू वाईट, अर्जुना काय केलं होतं माझ्या सुदामनाने तुझा, काय म्हणून त्याचा वध केलास अर्जुना, अर्जुना तुला सोडणार नाही, अर्जुना आयुष्यामध्ये तुला सोडणार नाही, माझ्या मुलाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि इथून हे सगळे पांडव आले हस्तिनापूरला, त्याला इंद्रप्रस्थ दिलं. तिथे राजसूय यज्ञ झाला. राजसूय यज्ञामध्ये दुर्योधन दुःशासन शकुनीचा अपमान झाला. त्या अपमानाचा सूड उगवण्यासाठी शकुनीच्या साह्याने युधिष्ठिरला द्यूत खेळायला बोलवलं. त्या द्यूतामध्ये युधिष्ठिर राज्य हरला, सर्व काही हरला. हरल्यानंतर तो द्रौपदी पण हरला. द्रौपदी हरल्यानंतर 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास हरला. आणि द्रौपदीच्या वस्त्रहरणाचा प्रसंग जेव्हा धृतराष्ट्राच्या राजसभेमध्ये आला तेव्हा त्या वस्त्रहरणाच्या प्रसंगामध्ये द्रौपदीला कर्ण बोलला ते अतिशय चूक बोलला. इथे कर्णाला कुणीही माफ करू नये, इथे कर्णाचं कौतुक करू नये, कारण कर्ण चुकलेला आहे. जिथे माणूस चुकला ना तिथे ठेचलाच पाहिजे. जिथे तो चांगला आहे ना तिथे चांगलाच म्हणायला पाहिजे. काय बोलला कर्ण द्रौपदीला, द्रौपदी तू वेश्या आहेस, वेश्या तू पाचाची बायको आहेस. आता हे पाच हे पुरुष राहिले नाही, यांना सोडून दे आणि आम्हाला एकाएकाला नवरा म्हणून वर वेश्य. अरे कर्णा, तुझ्यासारख्या शूराला, वीराला, सामर्थ्यवान माणसाला, एका हतबल झालेल्या, गलित गात्र झालेल्या या असुरांच्या आणि एका अशा खवळलेल्या वाघांच्या तावडीत सापडलेल्या अबला एका द्रौपदीला असं बोलणं कर्णा तुला शोभत नाही. इथे कर्णाची जीप झरते, इथे कर्ण नीच होतो, इथे कर्ण हलकट होतो, इथे कर्णातलं कर्णत नष्ट व्हायला लागते, इथे कर्ण मातीमोड होतो, इथे कर्णाचं कोणीही शाण्या माणसाने कौतुक करू नये. लोक म्हणतात मग त्यांनी ती द्रौपदी स्वयंवरात अपमान केला नव्हता का? ठीक आहे, मी म्हणतो अपमान केला होता, पण ज्याचा आपला संबंध नाही त्याच्यामध्ये मध्ये तोंड घालणं हे शहाण्या माणसाचं काम नाही. कारण द्यूतामध्ये कर्णाचा काही संबंध नव्हता. द्यूतामध्ये द्रौपदी हरली होती, द्यूतामध्ये कर्ण नव्हता. कर्णाचा आणि द्यूताचा संबंध नव्हता. मग द्यूतात हरलेल्या द्रौपदीला बोलण्याचा कर्णाला काही एक अधिकार नाही. ज्याचा आपला संबंध नाही त्याच्यामध्ये मध्ये कराव का? समजा मी इथे व्याख्यानाला आलो मुरुडला आणि मुरुडच्या स्टँडच्या अलीकडे मारामारी सुरू झाली आणि मी मध्ये गेलो. हो तुम्हाला अक्कल आहे की नाही सारखं देखील, तुम्हाला काही समजत आहे की नाही मध्ये मारामारी करत असते ते म्हणणार. तुम्हाला यातलं काही माहिती आहे का? काय माहिती आहे का? नाही वा, मग जाण तिकडे बॉम्ब लायला कॉलेजमध्ये. म्हणजे ज्याचा माझा काही संबंध नाही त्याच्या मध्ये मध्ये करावं कशाला? म्हणून कर्णाचा आणि द्यूताचा अर्थार्थी काही संबंध नसताना कर्णाली द्रौपदीला असं बोललं हे शोभत नाही. म्हणून इथे कर्ण नीच ठरतो, इथे कर्ण हलकट ठरतो, इथे कर्ण अनम ठरतो, इथे कर्ण मातीत जातो, इथे कर्णाचं कोणी कौतुक करता कामा नाही. नंतर दुसऱ्यांदा कर्ण चुकलेला आहे. घोषयात्रेच्या प्रसंगामध्ये जेव्हा गंधर्वाने दुर्योधनाला पकडलं आणि दुर्योधनाची सुटका अर्जुनाने केला तेव्हा कर्ण पळून आला आणि दुर्योधनाला शहाणपण सांगतो की दुर्योधना पांडव हे तुझे दास आहेत, त्यांनी सोडवणं त्यांचं कर्तव्य आहे. तू पळून आला आणि शहाणपण सांगायला लागला का? कर्ण म्हणजे मारामारीतून पळून यायचं, खोलीत बंद व्हायचं आणि मग ते मारखाऊन मरस्तर मारखाऊन आल्यानंतर म्हणायचं नाही नाही बरोबर आहे, त्यांनी तुला सोडवलं ना सोडायलाच पाहिजे होतं आणि तू कशाला हादरायला बरोबर असतोस का नेहमी? अरे मारामारीत मरावं पण सोडून येऊ नये. कर्ण दुर्योधनाची संगत सोडतो, पळून येतो आणि पळून येऊन शहाणपणा सांगतो. या ठिकाणी घोषयात्रेच्या प्रसंगामध्ये कर्ण चुकलेला आहे. त्या ठिकाणी कर्णाला कोणी माफ करता कामा नाही, तिथे त्याचं कौतुक करता कामा नाही. आणि तिसऱ्यांदा गोग्रहणाच्या प्रसंगामध्ये कर्ण चुकलेला आहे. विराटाच्या गायी पळून आणताना जेव्हा दुर्योधन द्रोणाचार्य कृपाचार्य भीष्म लढायला गेले त्यावेळी कर्ण म्हणतो दुर्योधना हे द्रोणाचार्य कृपाचार्य सभा मंडपात पोथ्या आणि गाथा सांगायच्या कामाचे, यांना तू लढायला कशाला आणलंस? अरे कर्ण द्रोणाचार्य अस्त्र निपुण आहे, जन्मारे जरी ब्राह्मण असले तरी कर्माने ते क्षेत्रिय आहे, त्यांच्यासारख्याला बोलणं हे तुला शोभत नाही, तू लढवून दाखवायचं. द्रोणाचार्य म्हणत होते अर्जुनाच्या रथाचा आवाज आहे, अर्जुनाच्या शंकाचा आवाज आहे. त्यावेळी कर्ण बोलला या ठिकाणी कर्ण चुकलेला आहे. म्हणजे कर्ण अनेक ठिकाणी चुकलेला आहे. मी कर्णाचं सगळीकडे कौतुक करायला रिकामा नाही, कारण मी कर्णाला माणूस म्हणून बघतो आणि माणूस म्हणलं की तो चुकणारा प्राणी आहेच, तो त्याच्यामध्ये दोष असतोच. सर्वगुण संपन्न माणूस जगाच्या वाटीवर कदापि शक्य नाही, सर्व दोषी माणूस जगाच्या पाठीवर कदापि शक्य नाही. मी उदाहरण देतो, आपण म्हणतो की नाही हे जे गोपाळराव आहेत ना, अतिशय सज्जन माणूस, सुपारी खात नाहीत, चहा पित नाहीत, पान खात नाहीत, कोणा काही नाही, कोणाचं काही देणं घेणं नाही, लावालावी करीत नाहीत, फार इमानदार माणूस, अतिशय सज्जन. पण एकच वाईट गुण आहे, काय? वेळेवर येत नाही. मग करायची का माती घालायचं त्याला? आणि हे जे चाललेत ना शंकरराव कमालीचे वाह्यात, दारू पितेत, मटका लावतेत, तमाशा बघतेत, जाहिरात घालवली, काही राहिलं नाही, भीक मागत फिरायले, एवढं जरी असलं तरी एक चांगला गुण आहे, काय? इमानदार आहे.
म्हणजे अनेक वाईटात एक गुण आहे, अनेक गुणवानात एक वाईट पण आहे, हा तर माणसाच्या जीवनाचा न्याय आहे, त्याच्याशिवाय माणूस उभाच राहू शकत नाही. पण कर्णाच्या ठिकाणचे दोष हे लोकांना सांगितलेच पाहिजे, कर्णाच्या ठिकाणचे गुण हे लोकांना सांगितले पाहिजे. केवळ गुणच सांगत बसणं, दोष बाजूला टाकणं, किंवा केवळ दोषच सांगत बसणं, गुण बाजूला टाकणं, या मताचा मी नाही. म्हणून जे मूळ महाभारतात आहे ते लोकांना सांगावं, या मताचा मी माणूस आहे. म्हणून या तीन ठिकाणी कर्ण चुकला. आणि घोषयात्रेतून जेव्हा गोग्रणाच्या प्रसंगातून पांडव विराटाच्या घरातून अज्ञातवास संपून जेव्हा हस्तिनापूरला येतात, हस्तिनापूरला आल्यानंतर धृतराष्ट्राच्या सभेमध्ये पांडव उभे. काका बोला, कोण? पांडवांनो तुम्ही आलात? धृतराष्ट्र अतिशय आतल्या गाठीचा. आंधळी माणसं इच्छावादी असतात, आंधळ्या माणसाला फार इच्छेची धडपड कारण दिसत नाही ना, त्याच्यामुळे आंधळा माणूस इच्छावादी असतो. धृतराष्ट्र त्याचं प्रतीक आहे. म्हणून धृतराष्ट्राच्या मनात दुर्योधन राजा व्हावा, पण वरतून दाखवताना वा 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 पांडवांनो आलात का, बरं झालं, आनंद वाटला मला. आणि धृतराष्ट्र श्वासावरून माणूस ओळखत होता, इतका संविध मनाचा होता. म्हणजे माणसाने जर समोर असा श्वास घेतला तर धृतराष्ट्र माणसाचं नाव सांगायचं की आमका आहे म्हणून. आपल्याला नाव सांगून ओळखू येत नाही लवकर, डोळे असून सुद्धा नमस्कार ओळखला का? वा वा, तुम्हाला नाही ओळखायचं तर कोणाला ओळखायचं? मग त्याने पटकन म्हणा सांगा बरं नाव, ऐकणे बत्तीशी पडायची वेळ. मग आपल्याला टोलवा लागते, तुम्ही मुरुडच्या नाही, मुरुडच्या नाही हो, त्या ते हां बरोबर त्या गावच्या व्याख्यान. तुमचं नाव बघा शेषराव, बरोबर आहे. अरे काय बरोबर आहे, काय चूक आहे? डोळे असून माणूस ओळख येत नाही. धृतराष्ट्र आंधळा होता, पण श्वासावरून माणूस ओळखायचा. कोण? पांडवांनो काका आम्हाला राज्य द्या. बाबा तुम्हाला राज्य देणं माझं कर्तव्य आहे, मी तुम्हाला अर्ध राज्य देणार. एवढ्या दुर्योधन एका आसनावर उठतो. बाबा कोण? दुर्योधना. हो बाबा, या पांडवांना राज्य देणार नाही. देणार? पांडव म्हणले आम्हाला राज्य नको, 25 गावं द्या. नाही देणार 25 गावं. 5 गावं द्या. नाही देणार 5 गावं. एक गाव द्या. एक गावात काय पांडवांना सुईच्या टोकाने उकरडी उडी जमीन सुद्धा देणार नाही. आणि पाहिजे असेल तर या कुरुक्षेत्राच्या मैदानावर आणि घ्या जिंकून तुमचं राज्य. आता पांडवांनी असं म्हटलं, दुर्योधनाने म्हटलं, पांडव म्हणले आम्ही प्रेमाने सांगायलो, नाही दिलं तर आम्हाला शेवटी लढावंच लागेल ना, प्रेमाने सांगायलो वाटणी दे म्हणून, नाही दिले तर शेवटी कोर्टात जावं लागेल की नाही. आजचं कोर्ट आणि महाभारताचं कुरुक्षेत्र याच्यात काही फरक नाही, आणि कोर्टात नेतात की नाही माणसं. तसं ते म्हणले आम्हाला लढावं लागेल नाईलाजाने. आणि असं पांडवांनी लढावं लागेल म्हटल्या बरोबर ती सभा फुटली. आणि जे बातमी फुटली हस्तिनापुरामध्ये की कौरव पांडवाचं युद्ध होणार, कौरव पांडवाचं युद्ध होणार, कौरव पांडवाचं युद्ध होणार, कौरव पांडवाचं युद्ध होणार, गल्ल्या गल्ल्यात अगदी तटबंदी पडली, गल्ल्या गल्ल्यात पार्टीबाजी झाली, वरली गल्ली दुर्योधनाची तर खाल्ली गल्ली अर्जुनाची. त्यांचं माहिती तुझा दुर्योधन काय शहाणा येते, नालायक तर आहे, हलकट तर आहे, माहिती तू तुझा अर्जुन त्याला काही येत आहे का? स्वतःचा निर्णय नाही, दुसऱ्या जादारी पाणी पिते, ये ना चौकामध्ये, तू ये ना तिकडून, हन्न मुस्कळीन देव ठोका. म्हणजे हस्तिनापूरचं युद्ध होण्याआधी गल्ल्या गल्ल्यातली युद्ध सुरू झाली, आणि तीच युद्ध बऱ्याच वर्षानंतर आता राजकारणामुळे खेड्याखेड्यात सुरू झालेली आहे ना. ते तिकडून तर आपण इकडून, ते तर तत्व बित्व काही नाही, अख्खे जायदाद जाईल पण याला मातीचारी काय गरज, काही जायदाद घालण्याची काही गरज नाही. पण ते अंगात जरा मूर्त आहे ना, तशा गल्ल्या गल्ल्यात भांडणं सुरू झाली. आणि मग दुर्योधनाने पत्र लिहायला सुरुवात केली, पांडवांनी पत्र लिहायला सुरुवात केली, कुणाला? आपापल्या नातेवाईकांना, आपापल्या इष्टमित्रांना, की आमच्याकडे युद्धाचा प्रसंग ठरलेला आहे, आपण आपल्या लष्करांशी युद्धासाठी अगत्य यावे. त्या काळामध्ये युद्ध म्हटल्यानंतर स्वयंस्फूर्तीने अगदी अगदी चैतन्याने लोक यायचे हो. आता जर पीव्ही नरसिंहरावचं पत्र आलं, भारत पाकिस्तानचं युद्ध चालू झालेलं आहे, प्रत्येक घरातला एक एक माणूस पाठवा, आपला बाप पाठवेल की मी निपुत्री गाय, मला मुलगा होता पण तो गचकला. आणि पी व्ही नरसिंहरावचं जर असं पत्र आलं की दिल्लीला जाहीर भोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, प्रत्येक घरातून एका एका माणसाने यावं, जाण्या येण्याचा विमानाचा खर्च दिला जाईल, दोन वेळेस जेवण दिलंय, चला ना रे, अख्खं कुटुंब जाईल. खायला म्हणलं की भारतातली माणसं आधी, आणि लढायला म्हणल्यानंतर बघू ना, होऊ दे ना, सगळी जेवटी झाल्या मरायचं आहेच आपल्याला. तसं त्या काळामध्ये पत्र गिर्याने जय तयारी युद्धाला निघाले राजे महाराजे सगळ्या भारतातून माणसं सगळ्या तिकडे आले. आणि इकडे दुर्योधन आणि अर्जुन कृष्णाकडे आले. द्वारपालाने सांगितलं केशवा दुर्योधन आणि अर्जुन आले असं का? मला झोपू दे म्हणले. झोपेचं सोंग घेतलं कृष्णाने. कृष्ण म्हणजे महाहुन्नरी, अतिशय बुद्धिमान, चाणाक्ष, चंचल, अचूक निर्णयाचा दूरद्रष्टा म्हणून परमेश्वर. कृष्ण झोपेचं सोंग घेतलं. दुर्योधनाला हलं. आता झोपेचं सोंग घेतलेला माणूस उठत असतो का कधी? हलं हलं केशवा परमात्म्या कृष्ण उठत ना. अर्जुनाने स्पर्श केला, अर्जुनाचा स्पर्श कृष्णाला कळाला, कृष्ण परमात्मा डोळे उघड. कोण? अरे दुर्योधना, अर्जुना तू पण आलास काय? म्हणजे अर्जुन बसला होता पायथ्याला आणि दुर्योधन बसला होता उशाला. दुर्योधना तू का आलात बाबांनो? केशवा परमात्म्या तुम्हाला माहिती नाही सगळ्या भारतात चर्चा, आमच्या दोघांचं युद्ध नाही हो. म्हणलं आपल्याला काही माहिती नाही. सगळं माहिती यालाच होतं बरं का? म्हणजे सगळं माहिती असून आपल्याला काही माहिती नाही असं जो सांगतो तो कृष्णाचा अंश असतो. लावून तर द्यायचं काय की सर, आपल्याला काही माहित नाही बाबा.
प्राचार्यांना जाऊन म्हणणार काय की आपण त्याच्यात नव्हतो आणि यांनीच हवा भरलेली असते स्टँडवर जाऊन. म्हणजे कृष्ण हा त्याच्यातला आहे म्हणून कृष्णाला हे सगळं माहिती होतं. नाही आम्हाला मला काय माहिती नाही. केशवा परमात्म्या आमच्याकडे युद्ध आहे, कौरव पांडवाचं युद्ध आहे, तुम्हाला लढायला यावं लागेल. कारण कृष्णाला हे माहिती होतं या अर्जुनामध्ये एक विसंगती आहे, या अर्जुनात एक दोष आहे. महाभारतात व्यासाने एक गंमत केलेली, प्रत्येक पात्राच्या ठिकाणी एक एक दोष टाकलेला आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की कोणी निर्दोष आणि कोणी गुणवान नाही. युधिष्ठिर धर्मनिष्ठ सत्यवादी द्यूत खेळायचा दोष आहे. भीम कमालीचा पराक्रमी अजस्त्र असलेला परंतु बुद्धी इथे आहे, लगेच हाणायला उठतो. नकुल देव नकुल सदेव हळवे करून ठेवलेले, दुर्योधनात दुष्टत्व टाकलेलं आहे. विदुर बुद्धिमान दाशीपुत्र करून ठेवलेला आहे. धृतराष्ट्र आकांक्षावादी अंधळा करून ठेवलेला आहे. गांधारी सुंदर डोळ्याची पट्टी बांधायला लावलेली, प्रत्येकात एक एक दोष. अर्जुन एवढा शूर वीर अचूक लक्ष्याचं भक्ष्य करणारा परंतु स्वयं निर्णय नाही, कोणीतरी सांगावं लागतंय हन्न तुला काय मी आहे मग हनतो म्हणतो. असे बरेच अर्जुन असतात इथे है ना. हां ना तुला काय मी पोलीस स्टेशनचं बघून घेतो असं मग हनतो मरस्तो. तसा अर्जुन हा स्वयं निर्णय नाही, त्याला कोणीतरी सांगावं लागतंय मागून पुश करावं लागतंय मग तो मरेपर्यंत समोरच्याला सोडत नाही. कृष्णाला हे माहिती आहे अर्जुन स्वयं निर्णय नाही, आपण जर लढाईत गुंतावं तर अर्जुन गचकण्याची शक्यता आहे. म्हणून कृष्णाने पावित्रा घेतला की मी येतो पण मी युद्ध बिद्ध करणार नाही. तरी ना शस्त्राते कडा समय मी निज करी, मी शस्त्र धारण करणार नाही, मी लढायला येणार नाही, मी येतो. मग दुर्योधन म्हणला तिथे काय जेवणावळीच्या पंक्ती आहेत का? म्हणला अरे लढाई आहे तू, तू नको येऊ आम्हाला, तुझं यादव सैन्य दे. कृष्णाला हेच पाहिजे होतं. मग यादव सैन्य दुर्योधनाने घेतलं आणि कृष्ण परमात्मा अर्जुनाकडे आले. जेव्हा हस्तिनापुरात आले तेव्हा स्वागत केल्या गेलं कृष्ण परमात्माचा, प्रतिम दिव्य स्वागत झालं हस्तिनापुरामध्ये. कृष्णाला असं वाटलं की हे युद्ध होऊ नये, कारण हे भारतातलं दुसरं महायुद्ध आहे. पहिलं इंटरनॅशनल वॉर, हे नॅशनल वॉर आहे. रामायण रावणा इंटरनॅशनल वॉर, लंकायण भारत आहे ना, हे नॅशनल वार आहे, भारतातल्या भारतात आहे. आणि त्याच्यामुळे याच्यात आपल्याच देशातले राजे, आपल्या देशातले हत्ती, आपल्या देशातले घोडे, आपल्या देशातले उंट, आपल्या देशातले प्राणी, आपल्या देशातले तरुण मारले जाणार आहेत. म्हणून हे युद्ध होऊ नये असं कृष्ण परमात्म्याला वाटलं. कृष्ण परमात्मा द्वारे हस्तिनापूरला आले, स्वागत केलं दुर्योधनाने. हस्तिनापुरात प्रचंड कृष्णाचं स्वागत झालं. अगदी सगळी हस्तिनापुराची जनता कृष्ण परमात्म्याच्या दर्शनाला अगदी दोन्ही बाजूने अशी उभी राहिलेली. कृष्ण परमात्मा आलेले, आल्यानंतर कृष्ण म्हणले कौरवाकडे थांबणं नको, पांडवाकडे थांबणं नको, यालाही राग नको त्यालाही राग नको, विदुराकडे थांबू आपण. कारण विदुर भक्त होता, शेवटी परमात्मा भक्ताकडेच जातो. बरं भक्ती करावी विदुरासारखी, भक्ती करावी मेरेसारखी, भक्ती करावी राधेसारखी, भक्ती करावी गवळणीसारखी, भक्ती करावी संतांसारखी. परमेश्वर चालत येतो, परमेश्वर चालत येतो. तुम्हाला माहिती आहे नामदेव आणि ज्ञानेश्वर तीर्थयात्रेला निघाले, तीर्थयात्रे तीर्थावळीच्या अभंग वाचा तुम्ही नामदेवाचे. वाचा तहान लागली दोघांनाही तीर्थयात्रा करता करता. ज्ञानेश्वर माऊलींच्याकडे लधिमा सिद्धी होती, ते बारीक झाले त्या खेकडाच्या बिळातून पाणी पिऊन आले. नामदेवा म्हणले ही सिद्धी घ्या तुम्ही. त्याच्या म्हणले ज्ञानेश्वर माऊली असेल गरज पांडुरंगाला तर चकमारीत येईल पाणी पाजायला. काय ताकद आहे बघा या संतांची. आणि बसले नामदेव पांडुरंग 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 जेवायला बसले होते. असा घास अर्ध्यावर गेला, पांडुरंगाला हाक आली, नाम्या ओरडायला लागलेला आहे, नाम्याला तहान लागली. रुक्मिणी माझं जे खरं नाही, नामदेव तहानीने व्याकुळ झाला, तसाच घास पांडुरंगाने ठेवला आणि पांडुरंग नामदेवाला पाणी पाजायला गेले. अहो या संतांनी पांडुरंगाला संसार करू दिला नाही, इतके तर संत बेकार आहेत. समजा असा पांडुरंग रुक्मिणीशी गुलगुलू बोलायला लागले, समजा रुक्मिणी ये बस कस काय चाललंय, मस्त चाललंय की नाही, तेवढ्यात तुकाराम यायचा. पांडुरंगा रुक्मिणी मध्ये होय, तुकाराम आले, तुकाराम जायचे पुन्हा रुक्मिणी ये बस गेले तुकाराम. आता कस काय आनंद वाटला की नाही, बरं वाटायला का, संसार आपला छान चालला का. नामदेव यायचे पांडुरंगा रुक्मिणी मध्ये होय, नामदेव महाराज आले. शेवटी रुक्मिणीला पांडुरंगा जायचं, रुक्मिणी जोपर्यंत हे संत आहेत तोपर्यंत आपल्याला एकत्र येऊ देत नाहीत, पंढरपूरला तू वेगळीच राहा म्हणले. म्हणून पंढरपूरला रुक्मिणीचं मंदिर वेगळं आहे बघा, जोपर्यंत संत नष्ट होणार नाही तोपर्यंत हे दोघं एक येणार नाहीत असं त्यांनी ठरवून टाकलेलं आहे. म्हणजे संत हा देवाला सुद्धा वेळ करायला लागतो. तसा कृष्ण परमात्माला विदूर म्हणून विदुराच्याकडे गेले, विदुराच्या कण्या खाल्ल्या, विदुराच्या कण्या खाल्ल्या कृष्ण परमात्माने आणि विदुराकडे थांबले. थांबल्यानंतर दुसऱ्या दिवशी कृष्णाला वाटलं शिष्टाईला जावं, म्हणून शिष्टाईला धृतराष्ट्राच्या सभेत जाताना कुंतीने कृष्णाला आपल्या गवाक्षामध्ये बोलवलेलं आहे. केशवा परमात्म्या इकडे या. का आते कनात्या ही कुंती ही कृष्णाची आत्या, का ते का बोलवलंस? केशवा तुम्ही शिष्टाईला जातात, शिष्टाई संपन्न होईल नाही होईल मला माहिती नाही, पण तुम्ही एक करा, कर्णाला पांडवाच्या बाजूने आणा. का काय संबंध आहे द्रौपदी कुंती
कर्णाचार्य आपला केशवा आजपर्यंत हे गुप्त कुणालाही सांगितलं नाही. केशवा तुम्हाला आज सांगते पहिल्यांदा केशवा, कारण माझा मुलगा केशवा माझा पत्य सूर्याच्या तेजापासून जन्माला आलेलं ते कोवळं अगदी अप्रतिम सुंदर कवच कुंडलधारी बाळ माझे केशवा. केशवा कर्णाला पांडवाच्या बाजूने आणा केशवा, अनर्थ टळेल अनर्थ टळेल केशवा. कुंती सांगते कृष्णाला कर्ण हा पांडव रे पहिला, कर्ण हा पांडव रे पहिला. कृष्ण परमात्माही गलगलले, कुंतीही गलगलले, खळकण अश्रू निखळले. ठीक आहे आते, ठीक आहे कुंती, मी सांगतो कर्णाला पांडवाच्या बाजूने यायला. आणि शिष्टाई संपन्न झाली नाही, कृष्णा कर्णा कृष्णाने नुसता कर्णाला इशारा केला. इशाराचा अर्थ कर्णाला कळाला की कृष्ण परमात्माला मला बोलायचं काहीतरी. रथात कृष्ण बसलेला आहे, कर्ण बसलेला आहे, आणि कृष्ण परमात्माने सांगितलं कर्णा तू पांडवाच्या बाजूने ये. पांडवाच्या बाजूने नाही येणार केशवा, पांडवाच्या बाजूने काय पांडवाचा माझा संबंध आहे अर्थार्थी. मी मग दुर्योधनाला वचन दिलेलं आहे, आणि वचन दिल्यानंतर प्राण गेला तरी हरकत नाही, कारण वचन कधी मोडणार नाही. याला म्हणतात वचन, याला म्हणतात शब्द. एकदा दिला म्हणजे दिला. दुर्योधनाने माझं जे काही इज्जत राखली त्याच्यासाठी माझा प्राण दिलेला आहे, आणि काय संबंध आहे माझा पांडवांचा केशवा परमात्म्या. कर्णा मी तुला एक गुप्त सांगणार आहे. बघा कर्णाचं मानसिक खच्चीकरण किती केलेलं आहे महाभारतामध्ये. कर्णा तू पांडवाचा मोठा बाबू आहेस, कुंतीचा कौमारी अवस्थेतला पहिला मुलगा आहे, सूर्यापासून झालेला. नाही नाही केशवा, बलतसलत असं काही सांगू नका. या क्षणाला उद्या युद्ध आहे आणि तुम्ही काही सांगतायत पांडव माझे भाऊ नाही. अरे मी सांगतो कर्णा पांडव तुझे सख्खे भाऊ आहे, तुझे सख्खे भाऊ आहे, तू पांडवाचे. नाही नाही केशवा, मित्राला धोका देणं कर्णाला माहिती नाही, म्हणून मैत्री करावी तर कर्णासारखी करावी. मित्रनिष्ठा आमच्या आजच्या जीवनामध्ये मित्रनिष्ठाच्या मित्रविष्ठा झाल्या. चल ना हॉटेलमध्ये, चल ना हॉटेलमध्ये, चल हन डोसा इडली सांबार वडा चहा. आणि काउंटरवर गेलं की दोघांच्या हात खिशात कोण बाहेर काढते. आबा भा गंगाधर घोटाळा झाला की रे, पॅन्टच बदलली, घरीच राहिले पैसे असे का. माझं हे तसंच झालं की रे, मग आता ठेव घड्याळ तुझं आहे तिथं, मग मोकळं करतो तुला. म्हणजे आणि पुन्हा सांगायचं असा बुडवला असा बुडवला असा बुडवला इकडे. याला मैत्री म्हणत नाही. ज्या मित्राच्या जीवावर उठल्यानंतर आपला जीव बाजूला काढून ठेवतो त्याला खरा मित्र म्हणतात, आणि ज्या मित्राच्या जीवावर उठल्यानंतर पळून येऊन इकडे ताव मारतो त्याला मित्रातला नाशुंत मित्र म्हणतात, नासका मित्र ज्याला म्हणतो. तसं कर्ण म्हणतो की नाही नाही केशवा, दुर्योधनाला या क्षणाला धोका दिला मला परवडणार नाही, कारण तो माझा मित्र आहे, मी पांडवाच्या बाजूने येणार नाही. पण केशवा एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये पांडवाचा विजय आहे. काय अंतःकरण मोठा असेल कर्णाचं, या युद्धात पांडवाचा विजय आहे. हे गुप्त तुम्ही फक्त तुमच्यात आणि माझ्यात ठेवा. तुम्ही जर युधिष्ठिराला सांगितलं की कर्ण तुझा मोठा भाऊ आहे तर युधिष्ठिर सगळं राज्य मला देईल, आणि नाईलाजाने हे सगळं राज्य मला दुर्योधनाला द्यावं लागेल, आणि दुर्योधनाच्या हातात राज्य गेल्यानंतर या राज्याचा विध्वंस होईल केशवा. म्हणून हे तुमच्यात आणि माझ्यात ठेवा की मी कुंतीचा मुलगा आहे, पांडवाचा मोठा भाऊ. युधिष्ठिराला सांगू नका. काय मोठा अंतकरण असेल त्याचं. मी पांडवाच्या बाजूने येणार नाही. शिष्टाई संपन्न झाली नाही, कर्ण पांडवाच्या बाजूने आला नाही, आणि युद्धाची तयारी पाहता पाहता झाली. युद्धाच्या तयारी होता होता दोघांच्याही बापाला प्रश्न पडला. मुलांची मारामारी म्हटल्यानंतर बापाला प्रश्न पडायला पाहिजे की नाही, का तुमच्या पोराला मारतायत आणि तुम्ही इकडे जेवायला लागले मस्त. मारले का, मारू द्या, मरस्तोर मारा म्हणा. हे हाणायला लागले इकडं, कोण माझ्या काट्याला हात लावतंय, कोणाची हिंमत आहे बघून घेतो, नाही तगडं मोडलं समजायला काय, कोणाचा पोरगा आहे असं बापाला लगेच ताव यायला लागतो. तसं दोघांचं युद्ध म्हटल्यानंतर दोघांच्या बापाला प्रश्न पडला. इंद्राला वाटलं की कर्णाकडे जोपर्यंत कवच कुंडल आहे तोपर्यंत कर्ण मारला जाणं शक्य नाही, त्याचे कवच कुंडल दान मागून घ्यायला पाहिजे. हा वाईट विचार सूर्याला कळाला. सूर्याला वाटलं की आपल्या मुलाची कवच कुंडला गेली की सगळं काही संपलं, म्हणून सूर्य कर्णाच्या स्वप्नात गेले. कोण? मी सूर्य कर्णा. कळालात गुरु महाराज, कर्णा उद्या इंद्र तुला कवच कुंडला दान मागायला येणार आहे, तुला त्या तुझी कवच कुंडला त्याला दान देऊ नकोस, ते तुझं सर्वस्व आहे. सूर्यदेवा गुरु महाराजा दानाच्या वेळी कवच कुंडलच काय, प्राण जरी मागितला तरी हा कर्ण दानाला नाही म्हणत नाही, कारण दान हेच तर कर्णाचा प्राण आहे. नाही नाही सूर्यदेवा क्षमा करा, सूर्यदेवा तुम्ही माझे गुरु आहात, पण दानाच्या क्षणापासून मला परावृत्त करू नका. मी वाटेल ते ठीक आहे, तो कवच कुंडला दान दे, पण इंद्राची वासवी नावाची शक्ती मागून घे, आणि तुझं रूप जसंच्या तसं वैले दोन वर मागून घे, कारण कर्ण अप्रतिम दिव्य सुंदर पुरुष होता महाभारतात, तुझं सौंदर्य आहे. हा ठीक आहे, मला मी वासवी घेईल, पण दानाच्या क्षणावर परत आले. आणि सकाळी सकाळी गंगेचं स्नान करत असताना इंद्र ब्राह्मणाच्या वेशामध्ये आला. कर्ण कोण? मी ब्राह्मण आहे. कालच महाराज मला दान हवंय. मागा महाराज. कर्ण मला तुझे कवच कुंडला दान हवी आहे. महाराज तुम्ही दुसरं काही मागा. गाई देतो, सुवर्ण देतो, राज्य देतो, चांदी देतो, पैसा देतो, मोहरा देतो, वाटेल ते देतो, माझी कवच कुंडल. गुरु महाराज दुसरं काही मागा. कर्ण तुझे कवच कुंडला दान देणार असेल तर थांबतो, नाही असाच चाल. थांबा महाराज, तुम्ही इंद्र आहात, माझी कवच कुंडला तुम्हाला दान देतो, पण तुमची वासवी नावाची शक्ती द्या आणि माझं रूप जसंच्या तसं होऊ द्या. ठीक आहे वासवी देतो, पण ती एकदाच वापरता येईल, मला एकदाच वापरायची आहे फक्त अर्जुनावर, मला बाकीच्याशी काही देणं घेणं नाही. आणि मग कर्णाने हसत कुंडलं छाटली, छातीवरचा कवच करकर कापला आणि हसत हसत दान दिलं. याला म्हणतात दानशूर कर्ण.
दान करावं तर माणसाने हसत हसत दान करावं, नाही तो दान करू नये, नाही तर आम्ही देवाच्या दर्शनाला जातो खिसा तत्पून तत्पून तत्पून, देवा निघाले पाच पैसे, ते बाजारात चालणे गेले म्हणून तुला। म्हणून मध्ये मध्ये देवाने एक शासनाला सर्क्युलर पाठवलं होतं, सगळ्या देवांची सभा झाली आणि सर्क्युलर आलं की शासनाला की पंतप्रधान महाशय तीन पैसे दोन पैसे बंद करा, कारण लोक आमच्या पुढे तीन पैसे दोन पैसे टाकायचे, आमच्या खात्याच्या गोळ्या येईन त्यामुळे आमच्या बायकाच्या खूप शिव्या खावा लागल्या, तेव्हा तीन पैसे दोन पैसे बंद झाले। लोक काय देवापुढे, अरे खिशात हात घाला येतील तेवढे पैसे टाका, नाही तर टाकू नका ना, हे दोन हात तिसरं मस्तक देवा आपल्याकडे काय ना, असं काय नमस्कार केला बाहेर निघालो देवाला अंग चुंडी धरली का माहित नाही ते पैसे टाकायचं असं काही देव म्हणत नाही कधी। अहो आमच्याकडे सत्यनारायण केला, एक सत्यनारायणला आमचे मित्र आले महाराज, त्यांनी एक रुपया सत्यनारायण टाकला, सत्यनारायणाचा चेहरा उजळला, ब्राह्मणाचा चेहरा अगदी फुलून आला की माणूस पुण्यवान दिसायला, एक रुपया टाकला आणि थोड्या वेळाने 95 पैसे चिल्लर तिथूनच परत घेतले, चिल्लर मिळाल्याच्या आनंद 5 पैसे ठेवले आणि प्रसाद घेताना मात्र माझा द्या, बायकोचा द्या, पोरांचा द्या, शेजाऱ्याचा द्या, 5 रुपयाचा प्रसाद बांधून नेला आणि 5 पैसे सत्यनारायण टाकले, कोणतं दान आहे हे? अरे मला प्रामाणिकपणे सांगा, आपल्या घरामध्ये गोसाव्याला फकीराला वाड्याला ठेवलेली ज्वारी कशी असते? आणि पुन्हा सांगायचं, आमचा घराणा दानशूर आहे, आमच्या दारून फकीर गोसावी कधी परत जात नाही, हा आमचा वांशिक घराण्याचा इतिहास आहे। काय इतिहास आहे? कुरकुल्यात ठेवलेली ज्वारी कशी असते? दळण पाखरून गोंडरपुर आलं की नाही, गोंडर कुरकुल्यात भरा, कशाला? दान करायला। म्हणजे गोंडर दान करायचं आणि ज्वारी यांनी हाणायची, काय कशाला दान करता? अरे माणसाने दान करावा घासातला घास, दान करावा श्वासातला श्वास, त्याला दान म्हणतात। कर्णाचं दान असं होतं की प्राणात काय कवचा कुंडला गेली, बघा काय माणूस असेल, हा काय माणूस असेल, अरे परशुरामाचा शाप आहे ऐनवेळी तुला ब्रह्मास्त्र आठवणार नाही, हे गाय मारल्याच्या ब्राह्मणाचा शाप आहे ऐनवेळी पृथ्वी तुझ्या रथाचं नाव चागेल त्यावेळी तुझा शत्रू घात करेल, आणि कवच्या कुंडला इंद्राने घेऊन गेली तरी हा माणूस पुढे टाकलेला पाय मागे खेचत नाही, एकदा पाय पुढे टाकला म्हणजे टाकला तुटला तरी हरकत नाही मागे घ्यायचा नाही, याला म्हणतात कर्ण, याला म्हणतात सामर्थ्य। आम्ही पाय पुढे टाकतच नाही त्याच्यामुळे तुटण्याचा प्रश्नच येत नाही, पाय पुढे टाकायची वेळ आलीच तर गल्लीतून पळून जाऊन घरी बसण्याचे आम्ही एवढे शूरवीर आहोत, आणि पुन्हा म्हणणार आम्ही भारतीय, भारत माझा देश आहे, भारताचे आम्ही तरुण आहोत, आमचं रक्त सळसळते, सळसळत नाही वळवळते नसते। अरे तारुण्यामध्ये माणसाची कशी थमक असावी बघा, आपण म्हणतो ना लाथ मारेल तिथे पाणी निघायला पाहिजे, याचा म्हणण्याचा अर्थ ज्याच्याकडे आपण पाय नेऊ त्याच्यात विजय मिळाला पाहिजे, आम्ही लाथही मारत नाही पाणी काढत नाही, आमच्या संघात पाणी नाही तर कुठून काढणार आम्ही? नेहमी आपल्याला नाही जमायचं हो, आपल्याला नाही जमायचं हो, काय झडपणी झाली का? दिवसातून 6 भाकरी खातोस जा ना अंधारात, नाही त्याला सांगितलं त्या खालच्या गल्लीतून दूध आणणार आहे, अहो आपल्याला नाही जमायचं बाबा, कारण खालच्या गल्लीत ते कोळ्याचं कुत्रं आहे की नाही फार बेकार आहे, ते पॅन्टच फाडते ते आपली, त्याच्यामुळे ते तुम्ही जा, तुमचं धोतर फाटलं तर बरं पण आपली पॅन्ट फाडणे हे कशाला? अरे कुत्रा जर असा अंगावर धावणार तर त्याचा जबडा फाडण्याची ताकद आपल्यामध्ये पाहिजे, आमचा जबडा आमचा जबडा फाटल पण दुसऱ्याचा नाही फाटणार आम्ही, तसं एकदा त्या पुढे पाय टाकला रे टाकला, पाय तुटला तर हरकत नाही मागे घ्यायचा नाही, हा कर्णाच्या जीवनाचा सिद्धांत आहे। असा एवढा हतबल झालेला आहे कर्ण, तरी परंतु दुर्योधनाच्या बाजूने लढायचं म्हणजे लढायचं, आणि पाहता 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 युद्धाची जमाजमाव झाली, राजे महाराज आले। दुसऱ्या दिवशी सकाळी कुंती दान मागायला आली गंगेच्या पात्रात, सकाळी सकाळी कोण? राजमाता कुंती, एवढ्या सकाळी सकाळी वालुकामय प्रदेशामध्ये का आलात? रत्न घेता पायी आलात? कर्णा मी मुद्दाम आले रे का, मला दान हवंय कर्णा, बोला राजमाता कुंती काय दान हवंय? कर्णा तू पांडवाच्या बाजूने एवढंच दान मला दे, पांडवाच्या बाजूने नाही येणार, पांडवाच्या बाजूने काय दादा माझा संबंध आहे, काय म्हणून मी पांडवाच्या बाजूने येऊ? तुला नाही कळायचं कर्णा, तुला नाही कळायचं कर्णा, हे गुप्त तुला कृष्णाने सांगितलं, परत मी आज सांगते कर्णा, तू माझा मुलगा आहेस कर्णा, माझं बाळ आहेस कर्णा, सूर्याच्या तेजापासून जन्माला आलेला कौमारी अवस्थेतला माझाच मुलगा आहेस, या पापी हाताने तुला नदीत सोडलं आणि तू अधिरथाला सापडलास राधेला, तू माझा पोरगा आहेस कर्णा, तू पांडवाच्या बाजूने ये, एवढं दान दे या आईला, एवढं दान दे कर्णा। ठीक आहे राजमाता कुंती, तुला आज आठवलं नाही का दान देण्याचं कारण? राजमाता कुंती तू आई नाहीस, राजमाता कुंती तू एक जहरेली सर्पिणीस, तू एक पिशाची नाहीस, तू नीच आहेस, तुला आई म्हणताना माझी जीभ झडते राजमाता कुंती, तू नीच आहेस। ज्यावेळी मला पहिल्यांदा द्रोणाचार्यांनी विद्या देत नाही, सारथ्याच्या मुलाला विद्या देत नाही असं म्हटलं, त्यावेळी तू का नाही द्रोणाचार्याला सांगितलं? कारण माझा मुलगा आहे, माझं बाळ आहे, सूर्याच्या तेजापासून झालेलं, त्यावेळी तुझं मातृत्व कुठे गेलं होतं राजमाता कुंती? आता तुला आठवलं नाही का युद्ध जवळ येताना
ज्यावेळी द्रौपदी स्वयंवरामध्ये भरसभेमध्ये एक कश्चित द्रौपदीने सुतपुत्राला माळ घालणार नाही असा अपमान केला त्यावेळी पांडवांना का नाही सांगितलं होत असतो की कर्ण माझा मुलगा आहे तुमचा मोठा भाऊ आहे? त्यावेळी कुठे गेलं होतं तुझं मातृत्व? राजमाता कुंती ज्यावेळी द्रोणाचार्याने मला ब्रह्मास्त्र नाकारलं आणि मला महेंद्र पर्वतावर परशुरामाकडे जावं लागलं त्यावेळी द्रोणाचार्याला का नाही सांगितलं राजमाता कुंती कर्ण माझा मुलगा आहे? आता युद्ध जवळ आल्यानंतर आठवलं की नाही नीच एक झरेली सर्पिन राजमाता कुंती तू आहेस? बोल बाबा बोल कर्ण, त्या कुंतीच्या वाट्याला दुःखाशिवाय दुसरं आलंयच काय? कुंती एक महाभारतातलं दुःख आहे, बाकी काहीच नाही. एक 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 दुःख कुंतीच्या जीवनात आले. जाते कर्णा परत. थांबा राजमाता कुंती, त्या कर्णाच्या पुढ्यातून दान घेतल्याशिवाय कोणी परत गेलेला नाही. दान देतोस येतोस पांडवाच्या? नाही 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 नाही, मी तुम्हाला दान देतो, तुमची पाच मुलं जिवंत राहतील. वा वा वा, माझी पाचही मुलं जिवंत राहतील? हो, मी नकुलाला मारणार नाही, सहदेवाला मारणार नाही, युधिष्ठिराला मारणार नाही, भीमाला मारणार नाही, अर्जुनाला सोडणार नाही. अर्जुन मेला तरी मी धरून पाच, आणि मी मेलो तरी अर्जुन धरून पाच. तथा असतो, तुमचे पाच मुलं जिवंत राहतील. तथा असतो, तथा असतो, तथा असतो. कुंती खाली मान घालून परत गेलेले. बघा काय असेल हे आपले भाऊ आहेत हे कर्णाला कळलेलं आहे. म्हणजे मानसिकता किती खचवलेली आहे कर्णाची, तरी कर्ण पांडवाच्या बाजून येत नाही. आणि पाहता 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 युद्धाची जय्यत तयारी झालेली आहे, मुहूर्त निश्चित झालेला आहे. 18 अक्षवाहिनी सैन्य जमा झालं, म्हणजे 72,29,642 राजे लढायला आलेले होते. काय संख्या आहे बघा प्रचंड. त्यांचं सैन्य तर वेगळंच, राजे 72,29,642 ही संख्या आहे महाभारतामध्ये. प्रचंड गर्दी जमली होती, प्रचंड गर्दी, यात्राच भरली होती. तेवढ्यात व्यापारींनी साधून घेतलं, व्यापारी फार हुशार. गर्दी दिसली की पाल ठोकलाच म्हणून समजा त्यांनी. महाभारतात सुद्धा आहेत तसे व्यापारी की सगळं सैन्य जमा आलं, प्रत्येकाने पाल, कोणी भज्याचा गाडा, कोणी चहाचा गाडा, कोणी आपलं दुकानात लावलं, फटचत लावलं, कारण आईने कपडे फाटले तर घालायला पाहिजेत ना, म्हणून कोणी हा सगळे सगळा बाजार भरला. यात्रा हस्तिनापुरामध्ये प्रचंड गर्दी जमा झाली आणि पाहता पाहता युद्धभूमीची तयारी झाली. कुरुक्षेत्राच्या मैदानाला साफसूफ करण्यात आलं, रणमैदानाचे सिंग वाजायला लागले आणि मुहूर्ताच्या दिवशी इकडे 11 अक्षवाहिनी आणि इकडे 7 अक्षवाहिनी पांडवाच्याकडे सैन्य, 11 अक्षवाहिनी कौरवाच्याकडे सैन्य जय्या तयारीत उभं राहिलं. आणि उभं राहिल्यानंतर इकडे दृष्टद्युम्न सेनापती पांडवांचा, इकडे पहिल्या दिवशी भीष्माचार्य सेनापती आहे आणि कर्णाने प्रतिज्ञा केली होती भीष्माचार्य जोपर्यंत लढतात तोपर्यंत हा कर्ण शस्त्र धारण करणार नाही, कारण भीष्माचार्याने कर्णाला अर्धरती म्हटलेलं होतं. त्याचवेळी कर्णाने प्रतिज्ञा केली की जोपर्यंत पितामह भीष्माचार्य लढतायत तोपर्यंत हा कर्ण शस्त्र धारण करणार नाही. मी अर्धरथी आहे का पूर्णरथी आहे का अतिरथी आहे ते मी युद्धामध्ये दाखवील दुर्योधना. आणि मग भीष्माचार्य सेनापती, इकडे दृष्टद्युम्न सेनापती, अर्जुन योद्धा आणि कृष्ण सारथी. ड्रायव्हर मस्ट बी परफेक्ट. कृष्णा इज अ परफेक्ट ड्रायव्हर, शैल्या इज अ परफेक्ट ड्रायव्हर. आणि ड्रायव्हरची जमात महाभारतापासून हुन्नरी जमात आहे. तुम्ही ड्रायव्हर जीपवर लावून बघा कसा नीट थप्पेल लावतो तुम्हाला. मालक मशीन जाम झालं. आता कसं काय जाम झालं रे? कसं काय जाम झालं? म्हणजे तुम्ही मला जाम केलं म्हणून मी मशीनला जाम केलं? तुम्हाला 100 रुपये मागितले गावाला झालेत? नाही म्हणले, झाली मशीन जाम. त्याला मी काय करू आता? हुन्नरी जमात ड्रायव्हरची आहे ना. आमच्याकडे एक शासकीय ड्रायव्हर आहे कॅम्पवर, अतिशय बदमाश साहेब बदलून आला आणि साईडवर घेऊन चालला तो इरिगेशनचा ड्रायव्हर. आणि त्या साहेबाला बोलायला लागला, बरं का साहेब? त्याचं काय साहेब? तुमच्या आधी एक साहेब होतं साहेब, माझ्या बहिणीचं लग्न जमलं साहेब, मी 10,000 रुपये मागितले. फार पैसे खायचं साहेब तू? आणि त्याला मला 10,000 रुपये दिले नाहीत असं रागाला म्हणता साहेब. एक दिवशी असं साईडवर निघालो होतो आणि असं वळण आला, मारला कट साहेब खाली, मी गेलो म्हणला पुढे. म्हणजे साहेब तुम्ही माझ्याशी नीट राहा, पहिल्या साहेबाला नीट ठपील. अशी ड्रायव्हरची जमात असते. पण ड्रायव्हर मस्ट बी परफेक्ट आहे ना. तुम्हाला मोटरसायकलवाल्याला पाडायचं असलं तर माझ्याकडे युक्ती आहे, पण जरा जपून हा, युक्त्या भरपूर आहेत माझ्याकडे. किती परफेक्ट मोटरसायकल चालवणार असू द्या, मागं बसलेला जो माणूस आहे त्याने नुसतं असं असं करायचं, ते हडबडून खाली पडते. काही करा, बॅलन्स आउट. नाही तर आमच्या गाडीवर बऱ्याच वेळी मागं बसतील लोक, नवीन नवीन आम्ही चालवायला लागलो, समोरून आलं की त्याला एकदा आम्ही जाऊ लागलो, एक 90 माणूस बसलं, समोरून ट्रक आला, माझं खांदे दाबायले, मेलो मेलो मेलो. अरे म्हणलं ट्रक लांब आहे ना, तू मला मारतो काय म्हणलं तू? थोडं पुढं गेलो, समोरून अशी बस येऊ लागली, मला गुदगुल्या करायले, आता आपण मरतो, आता आपण मरतो, माझे हात सुटतील ना. म्हणून मागं बसणाराही परफेक्ट पाहिजे, चालवणाराही परफेक्ट पाहिजे, असा ड्रायव्हर पक्का पाहिजे. इकडे कृष्णा ड्रायव्हर. आणि मग कृष्णाला माहिती की अर्जुन हा स्वयं निर्णय नाही, हा लढू शकणार नाही, याचा रथ मध्यावर न्यावा. दोन्ही सैन्याच्या मध्यावर कृष्णाने अर्जुनाचा रथ आणला. थोडा वेळ थांबले कृष्ण, अर्जुनाकडे बघितलं, अर्जुना उद्या धनुष्य कर सुरू लढाई. केशवा परमात्म्या पितामह भीष्माचार्य गुरुकृपाचार्य गुरुद्रोणाचार्य मामा शैल्य अमका मेहुणा अमका भाच्चा अमका काका अमका यांना कसं मारू केशवा? तू मर म्हणले, इथे आणलंय तुला कशाला?
रडायला आणले का? आणि मग कृष्णाने गीता सांगितली, धर्म क्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सव मामका पांडवाश्चैव। इथून जे गीता सुरू केली कृष्णाने, 18 ते गीतेचे डोस पाजले त्याला। जसे एखाद्या रोग्याला 18 इंजेक्शन द्यावे टॉनिकचे आणि 18व्या इंजेक्शनला रोगी डॉक्टरलाच मारायला उठावा, तसं 18 ते जागतिक तत्वज्ञान आहे। जगातल्या गीता तत्वज्ञानाला तोड नाही, सगळं तत्वज्ञान सांगितलं। आणि 18वा अध्याय झाल्यावर अर्जुनाने धनुष्य हातामध्ये घेतला, गांडीव नावाचा धनुष्य, आणि धनुष्याला बाण लावला आणि युद्ध सुरू झाला, प्रतिम दिव्य युद्ध झालं। मी संपूर्ण सविस्तर युद्ध सांगत नाही कारण वेळ बराच जातो आहे, मी फक्त कर्णपर्वावर कर्णाच्या अंतावर येतो आहे। 10 दिवस पिताम भीष्माचार्याला सेनापती म्हणून, आणि 9व्या दिवशी रात्री शकुनीने दुर्योधनाला हवा भरली। दुर्योधना हे पितामह भीष्माचार्य, खातात आपलं गातात पांडवाचं, राहतात इकडे मन तिकडे। 9 दिवस झाले, एक तरी पांडवाचा वध केलाय का? एक तरी पांडव मारलाय का? त्यांचं मन पांडवाच्याकडे नाही, पांडवाला मारणार ते। दुर्योधन म्हणला, पितामह भीष्माचार्य मला माहिती आहे तुम्ही आमचं खाता गाता पांडवाचं, राहता इकडे मन पांडवाच्याकडे, 9 दिवस झाले एकही पांडव मारला नाही, याद राखा उद्या 10वा दिवस आहे, पांडवाचा वध नाही झाला तर माझ्यासारखा वाईट नाही। आता दुर्योधनासारखं एक कशीत काटतं, पितामह भीष्माचार्याला बोलला, पितामह भीष्माचार्य जे संतप्त झाले आणि रात्री पितामह भीष्माचार्य अस्त्रमंत्रित करायला लागले, उद्या पांडवाचा निपात करायचा। ओम युधिष्ठिरायन स्वहा, ओम भीमायन स्वहा, ओम अर्जुनायन स्वहा, ओम नकुलायन स्वहा, ओम सहदेवायन स्वहा म्हणण्याच्या कृष्णाच्या कानावर गेलं, कारण कृष्णासारखा माणूस देव का? कृष्ण 18 दिवस 18 रात्र झोपले नाहीत। बघा काय माणूस असेल, 18 दिवस 18 रात्र डोळ्याला डोळा लावला नाही कृष्णाने। दिवसभर युद्ध खेळायचं आणि रात्रीला कौरवांच्या लाहुट्यांमध्ये काय खलबत चालली ते कानाडोळा देऊन ऐकायचं। कृष्णाने ऐकलं, सहदेवायना महा म्हणायच्या आत द्रौपदीला बोल, द्रौपदी लवकर लवकर ये, जाता लवकर। पितामह भीष्माचार्याच्या पाया पड, आणि तू थोडी वेळी येस म्हणजे है ना, तसं काकणं वाजून पाया पड। द्रौपदीने काकणं वाजवले, पाया पडली, काकणं वाजले की भीष्माचार्याने आशीर्वाद दिला, अष्टपुत्रा सौभाग्यवती भवतु। आले काय म्हणले भीष्माचार्य द्रौपदीला विचारलं कृष्णाने, अष्टपुत्रा सौभाग्य मीडियस म्हणले, या जन्मी का पुढच्या जन्मी विचार जाऊ। द्रौपदी गेले, पितामह या जन्मी का पुढच्या जन्मी, खारकन डोळे उघडले, कोण द्रौपदी तू? कृष्ण बाहेर असतील कारण एवढा कुटाणा त्याच्या शिवाय दुसरं कोणी करू शकणार नाही। हो कृष्ण बाहेर थांबलेले, अगं द्रौपदी याच जन्मी, हा भीष्माचार्याचा आशीर्वाद आहे। एकदा आशीर्वाद गेला म्हणजे गेला, एकदा शब्द सुटला म्हणजे सुटला, हा त्या काळातल्या लोकांचा शब्द होता। म्हणून तुझे अष्टपुत्र असो, तुझे पांडव मी मारणार नाही, आणि मग तुमचं मरण कशा आता युधिष्ठिराला विचारायला लागलं। शिखंडीला पुढं उभं करा आणि अर्जुनाला माझ्यावर बाण सोडायला लावा, मी तृतीय पुरुषावर बाण सोडत नाही कारण हा पितामह भीष्माचार्य आहे, पुरुष आहे, आणि त्याच्यामुळे तृतीय पुरुषावर पुरुषांनी कधीच बाण सोडू नये हे तरी भीष्माचार्याकडून घ्या। नाही तर असा मारला, असा मारला, असा मारला गणपत पाटील, असा मारला काय मारतो त्याला, आणि आधीच मिळाला त्याला परत काय मारायचंय, है ना। म्हणून पुरुषाने पुरुषाशी मरदान केले लढावं, म्हणून विश्वाचार्य म्हणतात शिखंडी हा तृतीय पुरुष आहे, गतजन्मीची आंबा आहे, माझा सूड घेण्यासाठी तृतीय पुरुष म्हणून आलेली आहे, त्याला अर्जुनाच्या पुढे उभं करा आणि माझ्यावर बांध सोडा, मी शरपंजरी व्हायला लागेल। आणि 10व्या दिवशी पितामह विश्वाचार्य शिखंडी चाडून मारलेल्या अर्जुनाच्या बाणाने अस्थिपंजर झाले, शरपंजर झाले। आणि 11व्या दिवशी द्रोणाचार्य सेनापती, इकडे दुष्टद्युम्न सेनापती, 11वा दिवस गेला, 12वा दिवस गेला, 13वा दिवस गेला, 14वा दिवस गेला, कुणा शकुनीने दुर्योधनाला हवा भरली। दुर्योधना ते पितामह विश्वाचार्य तसे, हे द्रोणाचार्य असे, ते अर्जुनाचे लाडके गुरु, 4 दिवस झाले एकही पांडव मारला नाही, हे बदमाश आहेत सगळे, खातात आपलं गातात त्यांचं, राहतात इकडे गुण गातात त्यांचे, बघ काय। दुर्योधन म्हणला, पितामह गुरु महाराज द्रोणाचार्य मला माहिती आहे तुम्ही खाता आमचं गाता पांडवांचं, राहता इकडे मन तिकडे, तुमचं शरीर इकडे, युद्धाची नीती तिकडे, काय लावली भानगड, उद्या पांडव मेले पाहिजे, वध झाला। तर एकशे दुर्योधन बोलल्यानंतर म्हातारं जे गरम झालं म्हणताल, आणि म्हातारं गरम झाल्यावर पोराचं काही खरं असते का? एक तर म्हातारा गरम होऊच नाही, झालं तर पोराने घरी थांबू नये, समजा आपलं म्हातारा गरम झालं आपण घरी नको का, म्हातारा गरम झालेली माईला सांगितलं तसं मी, मग गार झाल्यानंतर आपण घरी जाऊ। पण म्हातारा गरम झाला की पोरांचं काही खरं नसते। आणि 15व्या दिवशी द्रोणाचार्य जे लढायला आले, कर्ण 15व्या दिवसापासून लढायला लागला, कर्ण आणि द्रोणाचार्य 15व्या दिवशी लढताय, पांडवाला बघून द्रोणाचार्य अगदी लक्ष टिपताय, जर्जर झाले पांडव, युधिष्ठिर पळून रावटीमध्ये गेला, नकुल जर्जर झाला, भीम जर्जर झाला, कळेच ना काय चालले ते, काय भानगडे ही, द्रोणाचार्य एवढे संतप्त का झाले, पांडवाचा एवढा पिछा एवढा पाठला का करताय, कृष्णाला कळेच ना द्रोणाचार्य असे का बिघडले, म्हातारं का बिघडलं म्हणले। मग कृष्ण विचार करायला लागले, काय करावं काय करावं काय करावं काय करावं आणि काय करावं। तेवढ्यात भीमाला या कर्णाबरोबर घटोत्कचाच्या लढाई करायला सांगितली, घटोत्कच आकाशयुद्ध खेळायला लागला, घटोत्कचाला आकाशयुद्ध येत होतं, कर्णाला येत नव्हतं, म्हणून कर्णाने वासवी शक्ती सोडली, घटोत्कचाला लागली, धाडकन घटोत्कच खाली पडला, 100 माणसं त्याच्या देहाखाली विनाकारण मेले।
काही देणं घेणं नाही, काही नाही. ते घटोत्कचं अजस्त्र देहाचं पडलं खाली, ज्याच्या अंगावर हात पडला ते गचकन मेलं, त्याच्या पाठीखाली कोण होते ते ओळखूच आले नाही, इतके चमटून गेले होते. एक शतनर देह घटोत्कचाच्या देहाखाली मरण पावले. काय करावं? आणि एकदम असा प्रकाश छोत पडला कृष्णाच्या मेदूमध्ये, बुद्धीमध्ये, अचाट बुद्धीमध्ये. भीमा इकडे, भीमा काय केशवा, भीमा मालव देशाच्या राजाचा अश्वत्थामा नावाचा हत्ती मारणे अश्वत्थामा मेला असं ओरडते. भीम गेला एका गदेत अश्वत्थामा हल्ला, त्याला का भीमच होता तो. आणि अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला, 10 जण भेटले अश्वत्थामा मेला, 100 भेटले अश्वत्थामा मेला, 1000 भेटले अश्वत्थामा मेला. कोण अश्वत्थामा करायचे काय तुला? तू मेला मन मी अश्वत्थामा म्हणतो. कोण मेला आपल्याला काय माहितीये? तू मेला मन मी अश्वत्थामा म्हणतो. मोर्चा असतो की नाही मोर्चा? तहसीलवर जाणारा शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळालाच पाहिजे. 200 असतात मोर्चामध्ये, तहसीलवर मोर्चा निघालेला असतो. मागचे म्हणतात जिंदाबाद विजय असो. गचुंडी धरून विचारा कुणाचा, आपल्याला काय माहिती? हे म्हणाले मी जिंदाबाद, आमचं जिंदाबाद. हे म्हणाले विजय असो, आमचं विजय असो. म्हणजे त्या हा संघटनेच्या नेत्याला म्हणायचं असतंय तहसीलदार मुर्दाबाद, संघटना जिंदाबाद. तो नेता म्हणतो तहसीलदार, मागचे म्हणते जिंदाबाद, संघटना मुर्दाबाद. अरे काय चाललंय हे? 200 माणसाच्या मोर्चात जर मेळ लागत नाही तर तिथे 11 अक्ष वाहिनी ओरडायला लागले. अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला. द्रोणाचार्याच्या कानावर गेला, अश्वत्थामा मेला. नाही शक्य नाही, अश्वत्थामा चिरंजीव आहे, तो मरणं शक्य नाही. पण एवढी माणसं सांगायला लागली, हे अशक्य कसं आहे? पण एवढ्या माणसात खरं बोलतो कोण? एवढ्या माणसात खरं बोलतो कोण त्याला विचारायला पाहिजे. युधिष्ठिर धर्मराज. पण द्रोणाचार्याचा रथ युधिष्ठिराच्या रथाकडे गेल्याचं चालल्याचं कृष्णाच्या चंचल दृष्टीतून नाही निसटलं. याला म्हणतात दृष्टी चांचल्य. दृष्टी कशी चंचल असावी कृष्णासारखी, नाही तर आमची दृष्टी काय चंचल. सीएसटीत जातो, सीटवर बसतो, कंडक्टर येतो, तिकीट घ्या म्हणतो, खिशात हात घालतो, अबाबा काय झालं, हल्लं ना पाकिट आमचं. काय बघत होता? कुठे बघत होतास तू रे? अरे तुझ्या अंगावरचे जर पैसे जातात तर तू काय, तुझी दृष्टी चंचल आहे. दृष्टी चांचल्य कसं असावं? आणि म्हणून कृष्णाचं दृष्टी चांचल्य एवढं की युधिष्ठिराकडे द्रोणाचार्य येणार हे नक्की कृष्णाला माहिती आहे. म्हणून कृष्णानी अगोदर युधिष्ठिराच्या रथाजवळ, युधिष्ठिरा इकडे ये, द्रोणाचार्य येणार, तुला विचारणार, अश्वत्थामा मेला का? खरं बोलण्याचा जास्त शांतपणा इथं नको करू म्हणते. नाही पण केशव आम्ही कधी आयुष्यात खोटं बोललो नाही, सत्य हा माझा धर्म आहे. म्हणून मला धर्मराज म्हणतात, मला युधिष्ठिर, मी इथं स्थिर राहतो म्हणून मला युधिष्ठिर म्हणतात. माझ्यावर तर सगळ्या सत्याची भिस्त आहे, मी केशवा कसं करू सांगा. आणि तुम्हाला मित्र सांगतो, कृष्णाने सांगितलेलं तत्वज्ञान कसं यावश चंद्र दिवा करो जग नष्ट होतील पण तत्वज्ञान नष्ट व्हायचं नाही. कृष्णाने काय सांगितलं? युधिष्ठिर हा चार ठिकाणी असत्य सत्य आहे, चार ठिकाणी खोटं खरं आहे. आजही तेच, उद्याही तेच राहणार आहे. नंबर एक, चोर घरात उतरल्यानंतर असत्य सत्य आहे. समजा घरात चोर आले, तुम्ही खरं सांगता का सगळं? समजा 15 चोर आले, या नमस्कार बस. अगं एक 15 कप चहा टाक बरं पाहुणे आलेले, घेतला का चहा? सुपारी घ्या, या हे लोखंडी कपाट काढ, मधल्या कप्प्यात 200 100 ची बंडल घेतली का? या या खालच्या खोलीत, इथे खालच्या पेटीत दागिने आजीचे आईचे बायकोचे घेतले का? उद्या येतं का 50,000 ऊसाची बँक येते? सांगू का हो खरं? चोर घरात उतरल्यानंतर असत्य सत्य आहे. त्याला मला वाटते बाबा रे मी फाटका आहे, तुटका आहे, नॉन ग्रँडवरला प्राध्यापक आहे, माझ्याकडे कशाला आला असतो, तिकडे बघणं त्या व्यापाऱ्याकडे. असत्य सांगावं लागेल म्हणून इथे असत्य सत्य आहे. नंबर दोन, युधिष्ठिरा मुलीचं लग्न जमवताना असत्य सत्य आहे. मुलीचं लग्न जमवताना बापाला खरं बोलला बाप तर मुलीचं लग्नच होण्याची शक्यता कमी. बापाला म्हणा लागते मी फाटका आहे, तुटका आहे, माझ्याकडे काही नाही, दूधभात खाऊ घालतो, माझं फार आजची दरिद्री परिस्थिती. मुलगी म्हणाल तर फार चांगली आहे, चार माणसाला सांभाळून देणारी, लग्न झाल्यावर चार भिंती पाडेल हा भाग वेगळा आहे, परंतु चार माणसाला सांभाळून देणारी आहे. अगदी सगळ्या कामात कुशल आहे, अगदी चांगली, अगदी नाचता येते, गाता येते, भरतकाम येते, विणकाम येते, आम्हाला काय तमाशा करायचा का? म्हणजे काही सांगतात हो. आणि ते सांगितल्याशिवाय कन्येचं लग्न होत नाही. म्हणून मुलीच्या बापाला लग्नात खोटं बोलावं लागतं लग्न करत असताना. म्हणून मुलीचं लग्न जमवताना सत्य सत्य युधिष्ठिरा. युधिष्ठिरा नंबर तीन, प्रेमाच्या क्षेत्रात असत्य सत्य आहे. प्रेमात तर सगळंच खोटं आहे. कृष्ण म्हणतो काय प्रेमात बोलतील माणसं? तुझा श्वास माझा श्वास आहे, माझा श्वास तुझा श्वास आहे, काही नाही बेट्या, तुझा तुझा आहे, तिचा तिचा आहे. प्रेयसीला प्रियकर म्हणतो तुझं चालणं म्हणजे जशी एखादी मोरणी थुई थुई चालावी तशी चालते. कशाची चालते? धाब्याची माती दणदण गळते चालताना. तुझं बोलणं म्हणजे अगदी कसं एखादी कोकिळा बोलायला लागते, कशाचं काळजाला आरपर भोक पडायला लागते, अशी तर बोलते ती. तुझे डोळे म्हणशील तर मृग नयना आहेस, पाहतेस इकडं चालतेस तिकडं.
निमृग नाही ना, काय काय प्रेमामध्ये असेल हा सांगता येत नाही, कारण कृष्णाने ते केलेलं आहे. कृष्णाने सगळं केलं, हा कृष्णाने सगळं केलं, जे जे करू नये ते केलं, पण कशात नाही अडकला म्हणून तो देव. आम्ही येत करताना त्याच्यातून बाहेर निघत नाही म्हणून आम्ही माणूस. माणसात आणि देवात कृष्णाने सगळं केलं, पण एखाद्या कमळाच्या पाण्यावरचा थेंब जसा असावा तसा कृष्ण आहे. पान झटकलं की कोरडाच्या कोरडा म्हणून तो परमात्मा. कृष्ण सांगताय की प्रेमाच्या क्षेत्रात असत्य सत्य, आणि युधिष्ठिरा नंबर चार युद्धाच्या क्षेत्रात असत्य सत्य आहे. युद्धात सगळं खोटंच बोलावं लागतंय तर युद्ध होत आहे. द्रोणाचार्य येत आहे, मी चलतो. अश्वत्थामा मेला का विचारतील, खरं बोलण्याचा शहाणपणा करू नको. मग कसं करू केशवा, सांगा मला लवकर. तो असं म्हण, अश्वत्थामा गेला नरजोरात म्हण, कुंजर हळूच म्हण, खरंही झालं खोटंही झालं. काय हुशार हो, म्हणजे कृष्णा एवढी बुद्धिमत्ता नाही नाही हो, दुसऱ्या माणसाला शक्य नाही. म्हणून हा असामान्य माणूस, म्हणून अलौकिक माणूस, म्हणून दिव्य पुरुष, म्हणून परमात्मा, म्हणून युग करता, म्हणून आठवा होता, म्हणून लोकनेता, म्हणून लोकशाहीचा प्रणेता, म्हणून कृषी क्रांतीचा ज्ञाता. कृष्ण काय नाही, कृष्ण काय नाही शोधायला गेल्यानंतर. आणि मग द्रोणाचार्य आले, युधिष्ठिरा अश्वत्थामा गेला सत्य का वद. महाराज अश्वत्थामा गेला नरो. कुंजरो काही द्रोणाचार्याला ऐकायला गेला. आता एवढा खरं सांगणारा माणूस सांगतोय, द्रोणाचार्य समाधीस्थ झाले आणि एका दृष्टद्युम्नाने सामान्य योद्ध्याने द्रोणाचार्याचा समाधीमध्ये अंत केला. आपल्या बापाचा द्रुपद राजाचा बदला घेण्यासाठी दृष्टद्युम्नाने द्रोणाचार्याचा वध केला. म्हणजे एका चुटकीत द्रोणाचार्य उडवले कृष्णाने. अफवा फार बेकार असते बघा. अफवा काय करू शकते तुम्हाला सांगतो. असे जे पाटील मळ्यात निघाले, डुलत डुलत चालले मळ्यात, पटका बिटका घातलेला, काटे विटी दांडू खेळू लागली. ती एकाने नेम धरून विट्टी मारली पाटलाच्या चाळ्यावर लागली, थोडी झान झाली पाटलाला, ती विट्टी खिशात टाकली, पाटील गेले की मळ्यात. आता पोरांचा खेळ बंद पडला, शेवटी पोरं कृष्णासारखेच. ते खेळ बंद पडला, चला ना म्हणले पाटलाच्या बाड्यावर जाऊ आपण, चला चला इकडे निघाले सगळे. काकू काकू इकडे, काकू काकू इकडे, काय रे मेल्या मला, काम सुधरे, अजून सर्व राहिले, स्वयंपाक राहिल्या, भाकरी राहिले, कोरड्या सरळे, तिकडे बाहेर. काकू काकू इकडे, काकू इकडे, काकू पाटील इटीला घेऊन मळ्यात गेले, पाटील इटीला घेऊन मळ्यात गेले. आणि काकू पाटलाच्या इटी कमरेवर बसून गेलेली आम्ही पाहिली. आता बाई जे लाल झाली म्हणताल गरम, तरी म्हणत ते सकाळ सकाळ मळ्यात कह्याला जातील, द्या दुपारा मळ्यात कह्याला जातील, सांच्याला मळ्यात कह्याला जातील. आता या घरी जावते जरा म्हणले. आता पाटील बिचारे मळ्यात इकडे गावाला पाणी दिलं करे, इकडे निंदन झालं करे, ते उसाकडे बघितलं करे, तिकडे जा. 12 वाजता आपले डुलत डुलत घरी आले, डाळ झाला पटका कुटेला ठेवला, तनसाच्या तक्क्याला रिडून बसले पाटील. आणि मध्ये अगे भाकर वाढवले, भूक लागली, मळ्यातून आलो. मधून बुंग झालेलं, मध्ये थोडं मान ताणलेलं वातावरण. एका कान फुटल्या का म्हणले, पोटात कावळे तोडायला लागले, भाकर कोड्यास लवकर वाढ म्हणले. मधून बाई आले, भाकर नाही, कोड्यास नाही, स्वयंपाक नाही, चुलखंड पेटील नाही, काय नाही म्हणली. म्हणले जात जाताना नीट होती, आता काय भावानी अंगात आली का म्हणली तुझं. मलाच भावानी म्हणा, तुम्ही तिकडेच जा, तिकडेच राहा, तिकडेच खा, तिच्याबरोबर संसार करा, तिकडेच जा, इटी बरोबर जा, इटी बरोबर राहा, मी चालले म्हणले माहेरला. पाटलाच्या लक्षात आला, अरे गाभड्याने पटाळा केला हो म्हणले. आता पाटलाच्या बगली खिसा असल्यामुळे इथे कमरेवर आली ती विट्टी, त्याने ती विट्टी काढली खिशातून. अगे ही इटी आहे म्हणले, तुला बाई वाटली काय म्हणले, येडपटतच म्हणले, काटे खेळू लागले, मी इटी खिशात टाकली, मळ्यात गेलो, काटे बिलिंदर तू ऐकायलीस म्हणले. असं आहे होय, मेल्यामुळे द्यावा मावा संसार बरबाद करता का रे, नाहीतरी आमचे हे इकडे बघत नाही, तिकडे बघत नाही, नीट येते, नीट जाते. पाटलाच्या खिशात जर अफवेला पुरावा विट्टी नसती तर पाटलाचा संसार बरबाद झाला असता. अफवेला पुरावा मिळाला की अफवा फोल ठरतात, अफवेला पुरावा नाही मिळाला की अफवा वाटेल ते करू शकतात. म्हणून अश्वत्थामा मेला की अफवेला कृष्णाने पुरावाच मिळवला नाही, नरो वा कुंजरो वा. म्हणून हत्ती मेला का नर मेला हे मला माहित नाही, पण अश्वत्थामा मेला हे युधिष्ठिराने सांगितलं. आणि द्रोणाचार्य समाधीस्थ झाले, दृष्टद्युम्नाने द्रोणाचार्याचा अंत केला. याच काळामध्ये कर्ण लढला, कर्णाची वासवी शक्ती घटोत्कचावर गेली, 15 दिवस युद्ध संपलं आणि 16व्या दिवशी कर्ण सेनापती. आनंद झाला बघा कर्णाला, बघा सारथ्याचा पोरगा, घोडे हाकणाऱ्याचा पोरगा, घोड्याचे खराळे करणाऱ्याचा पोरगा, रथ चालवणाऱ्याचा पोरगा, ड्रायव्हरचा पोरगा, जर सेनापती झाला, राष्ट्राचा जर पंतप्रधान झाला किंवा राजा झाला, तर घोड्याचे खराळे करणाऱ्या बापाला काय आनंद होत असेल, विचार करा काय आनंद होत असेल. आदिरथाला काय वाटलं असेल, आदिरथाचा ऊर फुटून निघाला असेल आनंदाने. कदाचित एखादा आजकालचा आदिरथ असता तर हार्ट अटॅकने जागच्या जागी मरून गेला असता, है ना. आजकाल माणसं फार कचकड्याच्या बाहुल्यासारखी झालीत बघा. कापराच्या बाहुलीला कधी तडा जाईल सांगता येत नाही, तसे ही कापराची बाहुली टचकन कधी फुटल काही सांगता येत नाही. म्हणून एखाद्याला जर 5 लाखाचं लॉटरीचं तिकीट लागलं
तर ला ख म्हणायच्या आधीच मोकळं होते. ला ख म्हणलाच नाही काय हा टाक्या कोणाला कधी यायला लागलेला. पण आदिलाताला आनंद झाला, माझा मुलगा सेनापती झाला. वा 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 करणा, आयुष्यामध्ये फिटलं सगळं दुःखाचं पारणं, जी भोगली दुःख त्याचा आनंद आदिलाताला झाला. आणि कर्ण सेनापती झाला 17-16 दिवशी. 16 दिवशी सेनापती झाला आणि कुरुक्षेत्राच्या मैदानावर आला सेनापती म्हणून. त्याला राज्याभिषेक झाला, त्या रथामध्ये अस्त्र घेतली त्यांनी, त्याचा विजय नावाचा धनुष्य हातात घेतला आणि त्या सारा त्याला सांगतोय अर्जुन दाखव, अर्जुन दाखव, अर्जुन दाखव. कृष्ण याला अर्जुन म्हणतो कृष्णाला, केशवा त्या पाहतो कर्ण माझ्या द्रौपदीचा अपमान करणारा आमच्या वाईटावर टपलेला त्या दक्षिण दिशेला लढतो आहे, माझा रथ तिकडे नाही केशवा. ह्यामने म्हणले हे बारके बारके मार. कृष्ण अतिशय हुशार हो, कारण त्यांना माहितीये नव्या दमाने आलाय कर्ण, नव्या दमाने आल्यानंतर भिडवू नये, दमजिराल्यावर भिडवावं. खरा पैलवान असतो की नाही खरा पैलवान, हिंद केसरी बिराजदार असे जे पैलवान आहेत ते समोरच्या पैलवानाचा दम जिरू देतात आणि मग अलगट डाव टाकतात आणि चित करतात. आपले यात्रेतले पैलवान नाही, जत्रेत डंग 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 हलकी वाटली की मला वाटते कुस्ती खेळावं, लंगोर जंग घालतो समोर पैलवान उभा असतो पळत पळत जातो त्याच्या तंगड्यात मुटकं देऊन आपणच पालथं पडतो, हे असे नाही. असे पैलवान कामाचे नाही. खरा पैलवान खऱ्या पैलवानाचा दम जिरू देतो, खरा वक्ता खऱ्या वक्त्याला जोखून बघतो, खरा श्रोता वक्त्याची परीक्षा बघत असतो. हे सगळं खरं आहे. अहो खरा तर तुम्ही श्रोता आहे, वक्ता काय ताकदीचा हे श्रोत्यांकडे बघून बघायला पाहिजे. नाही तर अनेक वक्ते बोलायला उभे राहतात, श्रोते झोपतात तरी, नाही तर बोंब ठोकून परत जातात तरी. पण श्रोत्याने वक्ता तो लावा, वक्त्यानी वक्ता तो लावा, योद्ध्यानी योद्धा तो लावा, पैलवानानी पैलवान तो लावा. आणि म्हणून कृष्ण म्हणतायत युधिष्ठिर अर्जुना हे बारके बारके हान म्हणले इकडले संशप्त संशप्त काशी लढायला लावलेले. 16 दिवस 16 दिवस गेला. 17 दिवशी पुन्हा 16 दिवशी रात्री कर्ण म्हणतो दुर्योधना हे माझा सारथी काही बरोबर नाही, आजचा ड्रायव्हर काही चांगला नाही, त्याला काही घोडे चालवते, मला शैल्य सारथी दे. शैल्य अप्रतिम सारथ्य शैल्याचं, पण शैल्य राजा सारथ्याचं सारथ्य कसं करणार. शैल्य म्हणला दुर्योधना त्या सारथ्याचं सारथ्य मी करू, मी शैल्य मद्रदेशाचा राजा आहे, त्या सारथ्याच्या कट्ट्याचं सारथ्य मला सांगतोस का तू. शेवटी परास्तुतीनी मंजूर दुर्योधन अतिशय हुशार माणूस, फार हुशार. एखाद्याकडनं तुम्हाला काडी जर काढायचं असतं तर महाभारत वापरत होतं, त्याची स्तुती करा नसती. जशी दुर्योधनाची शैल्याने शैल्याची केली दुर्योधनाने, वा 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 तुमचं काय वजन गावात, काय तुमचा जमाना, तुमच्या बापाच्या तर समोर सगळे बाणा झुकवायचे, तुम्ही तर गावातून निघाल तर माणसंच माणसं बरोबर असतात, तुमचा स्वभाव काय, तुमचं मन काय, जरा 50 रुपये पाहिजे होते तुला जायला, गुपचूप काढून देते. म्हणजे स्तुतीनी माणसं पगळतात है ना. तसं दुर्योधनाने शैल्याची स्तुती केली, शैल्य पगळला, ठीक आहे मी सारथ्य करतो पण मी कर्णाला जे बोलेल ते त्यांनी सहन केलं पाहिजे. कर्ण म्हणला बोलू दे काय बोलायचे ते, पण त्याला सारथ्य करू दे, कारण तो सारथ्यामध्ये अतिशय निपुण आहे, घोड्याची जाण आहे त्याला, घोडे माहिती आहेत त्याला, घोड्याच्या लखबी माहिती आहे, घोड्याच्या जाती माहिती आहेत, घोड्याच्या कळा माहिती आहेत, घोड्याच्या गोमा माहिती आहेत, घोड्याचे सगळेच अवयव सगळ्याचं कला माहिती आहे, अश्वज्ञान. घोडं कळलं पाहिजे, ते घोडे राहिले नाहीत आता तेवढे तर्फे, आता वेगळंच घोडे. आमच्याकडे एक घोडे आहे तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, मी ही कथा सुद्धा लिहिली याच्या, आमचं घोडा अजब घोडा. आमच्या गावाकडे घोडे, आम्ही भटजी आहोत जाती, त्यामुळे आमच्या घरचे जे घोडे त्याला आमच्या गावचे शेटजी त्या घोड्याला म्हणायचे भटजू को घोडो खानो बहुत चालो थोडो उपर बैठे भटजी उपर से मारो टोलो नीचे भटजी उपर घोडो असं ते घोडे आमच्या गावाकडे. एकदा आम्हाला गावाकडे जायचा प्रसंग आला, आमचं गाव असं पाटीपासून 9 किलोमीटर अंतरावर आहे, म्हणून आम्ही पत्र पाठवलं म्हटलं की मी आमच्या तारखेला येतोय, सुट्ट्या लागतायत मला, तुम्ही पाठीवर बैलगाडी पाठवून द्या. आम्ही उतरलो पाठीवर, बैलगाडी दिसत ना, कोंडीबा होता, म्हणलं धाकलं मालक मी आलो, म्हणलं कोंडीबा आलास का तू, गाडी नाही आणलीस, नाही म्हणलं गाडीचं काय झालं, मोऱ्या बैलाला खुरे आल्या, हरणं बैल म्हणले या जिल्हा परिषदेच्या रस्त्याने खडावलं, जिल्हा परिषदेचा रस्ता खालीन खडीवरी, त्याच्यामुळे मोरं बैल हरणं बैल खडावलं, मोठे मालक म्हणले घोडं घेऊन जा, आणलं घोडं. आता ते घोडं आमच्या आश्वरा झारळी खोडून खाण्यात दंग होते, नाळ पडलेली असं ते घोडं, परत त्याची चाल दिव्य तडमताशाच्या चालीत बसतो, तसं चालणार वधडक 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 वधडक. आता बसण्याचा भाग आहे, बसता बसता कोणी बा म्हणला टाकलं मालक, म्हणलं का रे 73 खोडी आहेत का. आश्चर्य वाटलं, 72-72 ठीक आहे, 73 खोड काय हो, तुम्हाला सुद्धा माहीत नसेल, आमच्या कोंडीबाला माहिती होती, कारण ग्रामीण भागातली माणसं अनुभवाची शहाणी असतात, पुस्तकी शहाणपणाची माणसं अनुभवाची अज्ञानी असतात. अनुभवाचं शहाणपण खेड्यामध्ये तुम्ही बघा काय ते. म्हणलं कोंडीबा त्याच्या 72 आणि माझ्या 72 खोडी ठीक आहे, ही 73 फोड काय भानगड आहे मला सांगा. कोंडीबाला धाकलं मालक ही मांड पक्की पाहिजे, ही 73 फोड. आम्ही आमच्या मांड्याकडे पाहिलं, आमच्या मांड्यानं सिगरेटच्या कांड्या काहीच फरक नाही. अरे मांड पक्की होती शिवरायाची, मांड पक्की होती राणा प्रतापाची, मांड पक्की होती तानाजी मालुसऱ्याची, मांड पक्की होती झाशीच्या राणीची, मांड कच्ची होती शामपाटकची. त्याच्यामुळे मांडीकडे आमची मांड पक्कीच नाही, बरं बसणं तर भाग आहे आता मला. आणि त्याच्यामुळे त्याची चाल दिव्य, आम्ही आपलं बसलो 9 किलोमीटर कुठे चालत जा, म्हणून ते निघालो वधडक 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 करीत. 2 किलोमीटर झाले, खोगीर फऱ्यावर आला, आम्ही फऱ्याच्या मागे आलो, पुढे एक नाला आला वढा, वड्यामध्ये उतरताना आम्ही मागे रेटा दिला, चढताना त्याने वधडक केलं, खोगीर खाली आम्ही खोगीराच्याही खाली.
राम 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 म्हटलं तटकन उठलो, लागलं कुठे हे नाही पाहिलं, कोणी बाधी पाहतो का हे आधी पाहिलं. माणसाची गंमत आहे, ओढभरून पडलं की माणूस तडफडून उठते आणि कोणी आपल्याकडे पाहतं का हे आधी पाहते, आणि पाहिल्यानंतर बाजूला जाऊन इथे लागलं तिथे लागलं चोळत बसतो. तसं कोंडीबा वळणावर वळला होता, आता त्या फुगिराची खालची दोरी खालची ती वादी त्याच्या तंगड्यात अडकलेली, म्हणलं काढायला जाऊ तर पांडुरंगाच्या मुद्रा बसायच्या, त्याच्यामुळे तसाच फुगीरवर नेला ठेवला बसलो. वधडक वधडक करीत 2 किलोमीटर गेलं, सडक दिली सोडून चाललं पाऊल वाटेल. आम्हाला राग, म्हणलं एवढी सडक दिसायली पाऊल वाटेने का चाललंय, आणि पुन्हा इकडून लगाम घेतला आखडला त्याला वर आणण्यासाठी, हे केलं पुन्हा पाऊल वाटेने निघाला. आम्हाला राग आला, म्हणलं महाराष्ट्रात अन्न करणाऱ्या शांपाटक्या तुला एवढं घोड माहिती नाही, अरे त्या शिवरायाची कृष्णा घोडी कशी दऱ्याखोऱ्यातून अगदी नागासारखी सळसळ चालायची, तो झाशीच्या राणीचा राजरत्न कसा तिने तटावून फेकला, अरे त्या राणा प्रतापाचा चेतक कसा हदीकाठात थांबला, तो राणा प्रताप तो चेतक, ती झाशीच्या राणी तो राजरत्न, ती शिवाजी महाराज ती कृष्णा गोडी, एवढं म्हणून तुला ऐकून महाराष्ट्रात अन्न खाणाऱ्या शामपाटक्या आमच्या शिवाजी जागा झाला. राणा प्रताप आला, झाशीची राणी आली, ताकतीने घोड्याला सडके आणण्याचा प्रयत्न केला, दुप्पट ताकतीने केलं पुढत निघाल, आमच्याला शिवाजी पराभूत झाला, राणा प्रताप पळून गेला, लक्ष्मी राणी झाशीची लक्ष्मीबाई स्वयंपाकघरात गेली. आणि म्हणलं घोड्याला आखडण्याचा आता अर्थ नाही, उन्हाळ्याची सुट्टी आमच्याकडे ज्वारीची सुगी असते, इकडे सुद्धा असेल ज्वारीची सुगी असते, सुगीचे खळे चाललेले होते आणि भटजीचं गोडं होतं खळ्यावर जायची सवय मागायला, ते वदडक 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 करीत गेलं खळ्यावर, तिथे खळ्यावर गचकन थांबलं, ते पाटील आले राम 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 साहेब कुणीकडे आले, म्हणलं मी नाही आलो यांनी आणलं, त्यांनी न्यालून बघितलं हो म्हणलं बरोबर आहे, म्हणलं कसं काय देवबाप्पाचं घोडं, म्हणलं कशाला खळं मागायला इथं जेणार ना, म्हणले बसा म्हणले मी मला हाणतो एक षटका, त्यांनी आपला षटका हाणला, तुम्हाला आता सांगितलं असं होतं आडसून गावरान ठ्याका मारला, त्या घोड्याचा असा फरा दुमडला आहे ना, तू पण देवा तो घोडं पळल की नाही चिल्ला, घोड्याने हे केलं दोन पाय उचलले तिथंच थांबलं. म्हणलं पाटील जीव गेला तरी घोडं खळं घेतल्याशिवाय जाणार नाही, का ती त्याची सवय, म्हणलं आता आमच्याकडे पडशी नाही पंचा नाही, आम्ही आपला एक बाय एकचा पॉलिस्टार हातरुमाल काढला नुसता दाखवायचा पुसायचा अजिबात नाही, आणि ती लेडीज हातरुमाल तर पण्याच्या आण्याने काढला त्याच्या संशोधकाच्या मी शोधात आहे, तुम्हाला जर नाव कळालं तर मला कळवा 101 रुपये बक्षीस देत, एवढाच हातरुमाल त्याची एवढीच घडी काय चुकतो. आम्ही आपला एक बाय एकचा हातरुमाल काढला त्याच्यात खळं बांधा, म्हणलं त्याने माझं देऊ नका घोड्याच्या डोळ्यापुढे धरा, आणि मना देवबाप्पा खळं दिलं तरच निघल, म्हणलं ते त्याने घोड्यापुढे धरलं देवबाप्पा खळं दिलं म्हणलं गोधाड गोधाड करत घरी घोडं निघाल. असं नाही करणारे अर्जुनाच्या अर्थाचे घोडे म्हणजे अगदी दिव्य प्रतिम दिव्य कसे होते, अगदी शुभ्रवर्णी धवलवर्णी नागासारखे विद्युलतेसारखे चमचम चमचम चमकणारे आणि नागासारखे सळसळ चालणारे इशाऱ्यावर चालणारे शुभ्र धवलवर्णी असे ते चाणाक्ष कमालीच्या बुद्धिमंताक्ष होते, आणि त्याला चालवणारा शैल्य आणि चालवणारा इकडे कृष्ण होता. शैल्य सारथी झाला 17व्या दिवशी, कारण निघालेला सेनापती लढायला सनासेनामधून. शैल्य अर्जुन दाखव, शैल्य अर्जुन दाखव, जो मला अर्जुन दाखवेल त्याला भांडार देतो, त्याला सुवर्ण देतो, त्याला राज्य देतो, त्याला गायी देतो. शैल्य अर्जुन दाखव, अर्जुन दाखव, अर्जुन दाखव, शुभ्र म्हणलं अर्जुन दाखव, अर्जुन दाखव, अर्जुन दाखव, हे बारक बारक मार मारलं. अरे चालला अर्जुना बरोबर लढायला, अर्जुन कुठे तू कुठे हंस कुठे कावळा कुठे, आणि मग शैल्याने हंस काक कथा सांगितलेली कर्णाला, एक होता कावळा आणि एक होता हंस, कावळा लागला टुरू टुरू करायला, हंसाबरोबर लावली स्पर्धा, हंस गेला सागरावर आणि कावळा भुडकून पडला सागरात, तसा तो हंस आहे तू कावळा आहे शैल्या कशाला कर्णा उगा दिमाग मारतोस, हे बारके 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 चल म्हणलं इथे लगेच तिकडे अर्जुन होतो केशवा परमात्मा त्या बाजू शैल्याने करणार त्या बाजूला लढतोय, माझ्या नकुलाशी लढतोय, नकुलाला झरझर करतोय, तो भीमाशी लढतोय, मला तिकडे न्या केशवा, मला कर्णाचा वध करायचा आहे. म्हणून म्हणले हे बर अश्वत्थामाशी लढ, म्हणले अश्वत्थामाशी लढ का, कारण कृष्णाला हे माहिती आहे कर्ण माध्यान्नीचा सूर्य ढळला की क्षीण होत जातो हे कृष्णाला माहिती, जोपर्यंत माथ्यावर सूर्य येत नाही तोपर्यंत कर्ण ताकदीने लढतो, आणि माथ्यावरचा सूर्य जसा जसा खाली जायला लागेल तसा तसा कर्णाचा सामर्थ्य क्षीण व्हायला लागते, आणि सायंकाळीचा तो घडीत गात्र होतो हे कृष्णाला माहिती आहे. आणि म्हणून कृष्णाने 12 वाजेपर्यंत लढवला, 12 माथ्यांनीचा सूर्य ढळला आणि कृष्णाच्या मनात विषय कळला, अर्जुन अटेन्शन प्लीज, काय बघा काय महाभारत आहे, अर्जुना सावध हो, अर्जुना आपण आता कर्णाच्या दिशेने जातो, अर्जुना सावधतेने लढ, कर्ण सामान्य योद्धा नाही, कर्ण सामान्य शूरवीर नाही, कमालीचा अस्त्र निपुण आहे, कमालीचा अचूक लक्ष्याचा भक्ष करणारा कर्ण आहे, कर्ण अतिशय चाणाक्ष आहे, बुद्धिमान आहे, तीक्ष्ण नजरेचा आहे, अर्जुना सावधताने लढायला लाग, कर्णाकडे लेचेबेचेपणाने लढणं चालणार नाही, पण अटेन्शन प्लीज, कर्णाकडे जातो आहोत आपण. आणि मग कर्णाकडे जात असताना इकडे शैल्य अपमान करतो आहे आणि कृष्ण इकडे त्याला चेअरिंग करतो, चेअरिंग करणं गेममध्ये असते तुमचं तसं, एखादी दुबळी टीम सुद्धा चेअरिंग केल्याने विजयी होते आणि एखादी चांगली टीम सुद्धा हुर्रेव केल्याने हरते, हा म्हणे आहे तसं इथे चेअरिंग आहे,
शैल्य म्हणतो हेट करणं तुला काय येते करणं बसकाली करणं बाण कुठे चालला करणं धनुष्य कुठे धरायला सारथ्याचं काट वड्याचे खराळे कर घोडे आक तू बसकाली जाधा काय लागला लढायला आणि इकडे कृष्ण म्हणतात अर्जुना वा अर्जुना वा अर्जुना तू असुराचा वध केला वा अर्जुना तू गंधर्वाचा पराभव केला वा अर्जुना तू आमच्या राजाचा वध केला वा अर्जुना वा अर्जुना वा अर्जुना वा अर्जुना हिट करणं जय करणं बस करणं चिरिंग ऑफ महाराष्ट्र दोन पारडे बघा कसे येते आणि मग दोन पारडे आल्यानंतर सूर्य असा ढळता 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 कृष्ण म्हणतायत अर्जुना तो कर्णाच्या समोर असलेला त्याचं रक्षण करणारा त्याचा वृषयन नावाचा मुलगा आहे त्याचा वध अगोदर कर आणि त्याचा वध केल्यानंतर कर्णाला संताप येईल कर्णाला राग येईल आणि जेव्हा जेव्हा कर्णाला राग येतो तेव्हा तेव्हा त्याचा अहंकार जागा होतो आणि जेव्हा जेव्हा त्याचा अहंकार जागा होतो तेव्हा तेव्हा कर्ण मातीत जातो हे कृष्णाला सत्य माहिती आहे. हा मानसशास्त्र आहे बघा महाभारताचे मानसशास्त्र हा सुद्धा विषय संशोधनाचा होऊ शकतो. सायकॉलॉजी आहे ना त्याला मॉब सायकॉलॉजी म्हणतो आपण क्वारल सायकॉलॉजी म्हणतो भांडणातली सायकॉलॉजी. तुम्हाला भांडणात सायकॉलॉजी कशी असते माहिती का तुम्ही नुसते का झाला ये ना मैदानात अम्माईचं दूध पिलं असलं असतं ये त्याला वाटतं नको भानगडीत जाणं नको आपल्या इकडे गेलेलं बरं. आणि आमचं कसं आहे शौर्य माहिती का शौर्याच्या बाबतीत मी नेहमी शिवाजी महाराजांना मानतो. शिवाजी महाराज एवढं शिवर वीरत्व व्यक्तिमत्व नभूतो ना भविष्यात नाही. महाराज कुठे गेले आग्र्याला आणि औरंगजेबाला सांगताय महाराज अय औरंगजेबा तुझ्या पुढे हा महाराष्ट्राचा राजा नाही वाकणार नाही झुकणार नाही का खाली वाकणार याला म्हणतात शौर्य. बाहेर जाऊन गाजवावं आहे ना नाही तर आमचं शौर्य ये ना गावाकडे दाखवितो तुला मुरुडला दाखवितो आलो मुरुडला ये ना गल्लीत ये ना खाली दाखवितो तुला आलो गल्लीत आला घरापुढे ये ना नाही मुर्दा पाडला तर मला म्हण आलो घरापुढे घरात येऊन दाखव ना मग दाखवितो तुला आलो घरात असं आहे चहा पिऊन जा ना मग माणसाने गल्ली सोडून गाव सोडून तालुका सोडून जिल्हा सोडून प्रदेश सोडून राज्य सोडून राष्ट्र सोडून जागतिक पातळीवर शौर्य दाखवावं त्याला म्हणतात शूरत्व. आणि म्हणून शिवाजी महाराजांचं शूरत्व म्हणजे दैदिप्यमान शूरत्व आहे. तिथे जाऊन आग्र्याला जाऊन रसात कर्ण शूरवीर मागे सरणार नाही शैला शैल्या आता बघतो अर्जुन माझ्याकडे येतोय शैल्या माझे घोडे आता नीट चालव शैल्या बघतो अर्जुन येतोय आणि अर्जुनाचा वृषसेनाचा अर्जुनाने वध केला वृषसेन खाली पडला आणि कर्णाला संताप आला आणि संताप आला की कर्णाचा अहंकार जागा होतो आणि जेव्हा जेव्हा माणसाचा अहंकार जागा होतो तेव्हा तेव्हा माणूस आपोआप खाली येतो आपोआप घसरतो आपोआप नष्ट होतो हे शाश्वत सत्य आहे. आणि मग कर्ण म्हणतो अर्जुना काय केलं होतं माझ्या वृषसेना आणि तुझं वाकडं त्या द्रौपदी सोमराज माझा सुदामन नावाचा मुलगा असाच मारला अर्जुना आणि हा माझा वृषसेन तू असाच निष्पाप वृषसेना आणि काय केलं होतं तुझा अर्जुना अर्जुना हिंमत असेल तर ये लढायला माझ्याबरोबर. आणि मग सूर्य आता इथपर्यंत साडेतीन ते चारच्या दरम्यानची वेळ असेल सूर्य कुठे असेल बघा म्हणजे जवळजवळ आता ही वेळ एक तास अगोदर आलेली आहे कर्णाचं युद्ध. आता कर्ण आणि अर्जुन थोडेशी काही अंतरावर तीनच्या वेळेला असतील चार साडेचारची वेळ आणि बघ अर्जुनाचा रथ असा कर्णाच्या रथापुढे जाणार तेवढे आता शैल्याला इशारा केला कृष्णाने आणि शैल्याने कृष्णाला इशारा केला शैल्याला म्हणतात कृष्ण परमात्मा शैल्य चालो पुढे आणि शैल्याने इशारा केला नुसते इशाऱ्यावर चालणार आहे पुढे हो नुसते इशाऱ्यावर चालणार त्याला गलगामा खरायचे रट्टे आणायचे घोडे थोडेच केले नुसते इशाऱ्यावर कर्कण वळले याचे घोडे वळले आणि मग कसे रोज दोन रथ एकमेकाच्या समोर आले महाभारताने अप्रतिम वर्णन केलेलं बघा कृष्णाने त्याला कसं कचाट्यात सापडलं म्हणजे बोळकांडीत धरून जसं मारावं बोळकांडीत फार मारता येते एकदा बोळ्यात शिरल्यानंतर काही चालत नाही ना मृत्यू राहण्याचा बोळकांडीत नेऊन असा बाहेर मैदानात मारता येत नाही तसं कर्णाचा रथ असा चढतीला लागलेला होता कर्णाचा रथ असा चढतीला अर्जुनाचा रथ कृष्णाने असा टॉपवर आणला. आता मला सांगा गच्चीहून दगड मारायला सोपं जाईल का खाल्लं गच्ची वरल्याला नुसतं सोडायचं काम आहे हो खालच्याला ताकदीने हे रथाचं पोझिशन आहे कृष्ण आणि कर्णाचा हा कर्णाचा रथ आहे आणि तिथे चिखल झाल्यामुळे कर्णाचा रथ सारखा स्लिप होतोय दलदलीमध्ये आणि अर्जुनाचा रथ टॉप आहे असं वर्णन केलंय महाभारताने. कसे दिसू लागले कर्णाने अर्जुन दोन सूर्याचे लाल गोळे एकमेकाच्या समोर आले दोन विषारी नाग एकमेकाच्यावर फसफस करीत यावे दोन मेरू महामेरू एकमेकाच्या समोर उभे राहावे दोन ढग एकमेकाच्यावर आदळावे तर विद्युलतेचा खडखडाट व्हावा दोन लाल विस्त्याचे गोळे एकमेकाच्या समोर उभे राहावे असे कर्णाने अर्जुन दिसत होते लाल डोळ्याने एकमेकाकडे बघत होते आणि खाली कृष्ण आणि शैल्य गालातल्या गालात हसत काय वर्णन आहे महाभारतात बघा एकाच रथावर संताप आणि हास्य मला सांगतो कसं असते ते आपल्याच या रथावर एकाच वेळी संताप आणि हास्य कसं असते समजा महाजन बायकोच्या घरात भांडण चालू राग आलेला आहे तुला अक्कल नाही मूर्ख आहे व्याख्याला जायचंय कपड्याला इस्त्री केलं नाही तुला माहित नाही लोक किती वाट पाहते माहित आहे तुम्हाला किती बोंबलत फिरता इथे काय व्हायला वाटलं समजते का तुम्हाला माझं काय चाललंय तुझं काय चाललंय एवढ्यात समजा कानडे सर माझ्याकडे आले निमंत्रण द्यायला मी म्हणेल का वा तिकडं कशाला आलो इकडं
मी काय म्हणेल लगेच वा 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 कानडे सर आलात का केव्हा आलात आनंद प्रवास चांगला झाला बसा बसा चाड्या तिकडे हमते तिकडे कसं काय चाललंय व्यवस्थित चाललंय ना काय म्हणते मुरुड तुला सर कळते की काही म्हणजे एकाच रथावर हास्य आणि संताप हा कसा असू शकतो तसा कर्ण आणि अर्जुनाच्या एकाच रथावर हास्य आणि संताप आहे म्हणजे कर्ण आणि अर्जुन रागात आहेत आणि शैल्य आणि कृष्ण गालातल्या गालात हसत आहेत कसे कृष्ण म्हणतायत शैल्य आता या युद्धाची खरी मजा आहे शैल्य म्हणतो केशवा हे सगळं तुमचंच तर कारस्थान आहे दुसऱ्याच्या बापाला जमलं असतं काही हा सगळा मेळ तुम्ही बसवलेला आहे तुमच्या एवढा बुद्धिमान जगाच्या पाठीवर पुरुष हा कधी शक्य महापुरुष आहात केशवा तुम्ही परमात्मा आहात आता शैल्या घोडे चालव आता तुझं कसब आणि माझं कसब घोडे चालवण्याचं अर्जुनाचं कसब आणि कर्णाचं कसब युद्ध खेळण्याचं शैल्या हे जगाच्या पाठीवरचं ह्या विश्वाच्या पाठीवरचं यावश चंद्रो दिवा करून भूतोन भविष्यती घडणारं हे दिव्य युद्ध आहे चालव घोडे आणि मग चालवले एकमेकाच्या समोर घोड्यानंतर युद्ध सुरू झालं कर्ण आणि अर्जुनाचं कर्णाने 3 बाण सोडले अर्जुनाला आयड केला अर्जुनाने 10 बाण सोडले कर्णाच्या बाणाचा छेद केला 100 बाण सोडले कर्णाने 3000 बाण सोडले याने 8000 बाण सोडले हजारो बाणांचा संघर्ष सुरू झाला आता एवढाले बाण कसे सोडायचे कमाल हो है ना आम्हाला एक दगड नीट मारता येत नाही कधीतरी कुत्र्यांनी भाकरी नेलेली असते कधीतरी खाता खाता इथून आणि ते मृत्युंगडे बांड कुत्र दिसते एक दिवशी गंजा हे बघ हेच होतं बघ कुत्र त्या दिवशी भाकरी नेलं दगड घेतून दाखवून आणतो कुत्र निघून जाते प्राचार्याच्या तंगड्या दगडला प्राचार्य येतो गचून दिसून 2 काचुल्यात मारतो काय दिसत नाही गचून एवढं ती नेमबाजी आमची म्हणजे नेमबाजी कशी असावी अचूक आणि म्हणून कृष्णाने शैल्य घोडे चालवायला लागले युद्ध कसे सोडायचे हे बाण याचं एक शास्त्र आहे धनुष्य शास्त्र म्हणजे हजार बाणांचा एक गठ्ठा असायचा मुळी त्याच्या मागे एक पॅच असायचा आणि त्या पॅचला मागून ठोसा मारला की हजार पाती अशी पुढे यायचे हजार बाण तसे सुटल्या जायचे जसे बंदुकीतून किंवा एखाद्या हवाई नळ्यातून जसे फुलंग्या निघतात तसे असायचे ते बाण आणि म्हणून प्रचंड युद्ध सुरू झालं तेवढी जेमतेम 5 वाजेपर्यंत ह्या युद्धाचं इतकं की सूर्य दिसेना अशी छाया पडली इतकं दिव्य युद्ध आणि नंतर नंतर तर कौरव बांधवाचे योद्ध्यांनी युद्ध थांबवलं आणि कर्ण आणि अर्जुनाचं युद्ध बघत बसलं एखाद्या गारुड्याचा खेळ जसा बघावा गोल फिरून तसे सगळे गोल मंडलाकार कर्ण आणि अर्जुनाचं युद्ध बघायला लागले एवढंच नाही तर कौरवानी पांडवाच्या योद्ध्याच्या खांद्यावर हात ठेवून युद्ध बघितलं तो असो आहे पराशुदी चल बघ पांडवाच्या कौरवाच्या गळ्यात हात टाकला आणि युद्ध तो असो आहे पराशुदी चल बघ म्हणजे हे शत्रुत्व विसरतात माणसं काही वेळी शत्रुत्व विसरतात दिव्य बघायला लागलं की काही दिव्यत्वाची देथ फती ती देथे गर्म आजे जुळती असं ते दिव्य युद्ध होतं आणि म्हणून एकमेकाचं युद्ध बघायला लागले आणि मग एवढ्यात भीमाला किसा अर्जुनाजवळ आला अर्जुन काय भीमा अर्जुन तू ते द्रोणाचार्याकडे ते अस्त्र शिकलास ना अग्नेयास्त्र नागास्त्र वज्रास्त्र पर्जन्यास्त्र ब्रह्मास्त्र अशिवास्त्र हो शिकलो ना म्हणलं मग कशाला शिकला जेवायला शिकला अरे सोड ना कर्णावर एक एक अस्त्र हा बरोबर आहे म्हणलं आता सोडतो ना सांगितलं ना त्याला आता आणि म्हणून अर्जुनाने अग्नेयास्त्राला मंत्रित केलं अग्नेयास्त्र आहे ना महा अग्नी लागला लोक म्हणले पळा 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 जाळ लागला कर्णाने पर्जन्यास्त्र सोडलं पाऊस पडला भिजला म्हणले या 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 अर्जुनाने नागास्त्र सोडलं सगळे नाग साप सा करीत लोक पळाले कर्णाने गरुडास्त्र मंत्रित केलं सगळे साप गरुडाने उचलून नेले या 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 म्हणले हेलपाट्यात 1,00,000 लोक मेले नुसतं पळा 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 या 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 जे तुडवले ते तिथेच मेले होय देणं ना घेणं आता समजा इथून जर एखादं काटतं म्हणलं पळा 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 हे बसलेल्यातलं एखादं पडलं तर वाचल का हो एवढ्या माणसात वाचत तिथे तर 1,00,000 लोक होते असे पळा पळा या या पळा पळा या या हेल्पाड्यात 1,00,000 नरदेह विनाकारण गेले न लढता त्यांना वाटलं बाजूला बसलं असतं तर बरं तरी झालं असतं असं दिव्य युद्ध झालं बघा आणि शेवटी लढता लढता सायम समयला सूर्य क्षितिजाच्या रेषेवर येऊन टेकलेला आहे सूर्य क्षितिजाच्या रेषेवर आलेला आहे आणि कर्णाने एक अश्वमुखी सर्पमुखी नावाचा बाण आपल्या विजय नावाच्या धनुष्याला लावलेला आहे ज्याला दररोज कर्ण 20 लावून 2 वेळा धार द्यायचा तो अर्जुनासाठी जपून आणि लपून ठेवलेला बाण आहे तो त्याने धनुष्याला लावला आणि अर्जुना शैला अर्जुन गेला बघ अरे जाऊ दे बाण चालला कुठे चला अर्जुन गेला अर्जुन कुठे बाण कुठे चालला मारायला बस गली जाऊ दे कशाला मारतो बाण अपमान करायला लागला शैला हा कर्ण आहे एकदा लक्ष भेदतो आणि त्याचा भक्ष करतो कर्णाला दुसऱ्यांदा बाण सोडायचं माहिती नाही शैल्या अर्जुनाला सावध कर तुझ्या आणि पाहता पाहता कर्णाचा अश्वमुखी शेतो बाण तो सर्पमुखी बाण केला अर्जुन असं दोरी लावण्यात मग्न होता बाण जवळ आला कृष्णाने बघितला अर्जुना काय करतोस अवघड झालं म्हणले आता हा बाण तर इतका वेगात आलेला आहे की वाऱ्यापेक्षा काय प्रकाशापेक्षा जास्त गती होती त्या बाण्याची प्रकाशापेक्षा काय करावं कळेना काय का कृष्ण अतिशय अडचणीच्या गोंधळाच्या प्रसंगामध्ये अचूक निर्णय घेण्याची ताकद ज्याच्यात असते त्याला ईश्वरांश म्हणतात आणि गोंधळात आपल्याला तर निर्णयच घेता येत नाही
काय करा की वसुद्रज्ञ झाले, काय करा की वसुद्रज्ञ झाले, काय करा सुद्रज्ञ तुला एवढेच सुद्रण झाले. कृष्ण परमात्मा अतिशय चाणाक्ष बुद्धिमान चंचला धूर्त अचूक निर्णय. कृष्णाने लगेच आपल्या लगा घोड्याची लगाम आखडले, त्याचे गुडघे खाली टेकले, रथ खाली झुकला. अर्जुनाला इथे लागणारा बाण, भ्रुकुटीला लागणारा बाण मस्तकावर लागला, मस्तकाचा जिरेटोप खाली पडला, जिरेटोपाला बाण लागला तर अर्जुन बेशुद्ध पडला. इथे लागला असता तर काय झालं? कृष्णाने लगेच आपल्या पितांबराची मुळी काढली, सगळी औषधी बरोबर नेली होती. कृष्ण हा चांगला आयुर्वेदिक डॉक्टर पण होता, त्याच्यामुळे ती मुळी नाकाला लावली, श्वास घेतला, अर्जुन उठला, सावध झाला. काय झालं केशवा? काही नाही, उठ म्हणले, कर्णाचा बाण आला होता, धनुष्य हातात घे, लागला राहिला. तुम्हाला गेला असताच आता, म्हणजे टोपाला लागलं तर बेशुद्ध पडलं, म्हणजे टोपीवर मारलं तर बेशुद्ध पडावं, कांसुल्यात मारल्यावर काय होईल? म्हणजे रट्टा कसा असतो आणि रट्टा जो असतो की नाही तसा मारावा लागतो. आणि मग पुन्हा जे तयार, अर्धा अर्धा सूर्य क्षितिजाच्या आतपर्यंत डुबलेला आहे आणि कर्ण गलित गात्र. कर्णाचा तो सर्पमुखी बाण, त्याच्यावर अश्वसेन नावाचा साप बसला होता, तो परत आला. परंतु कर्णाने अश्वसेनाचा अपमान केला, पुन्हा अश्वसेन अर्जुनाशी लढला आणि अर्जुनाने अश्वसेनाचा अंत केला. आणि पुन्हा एक बाण कर्णाने अर्जुनाकडे लावायला काढलेला आहे, मंत्रित केला आणि असा बाण सुटणार. एवढ्यामध्ये कर्णाचा रथ असा लकलकलक हल्ला, एकदम हल्ला, डाव्या बाजूला झुकला, झुकल्याबरोबर संशयम जागा झाला कर्णाच्या मनात. शल्य घात झाला महेंद्र पर्वत शुभदा नावाची गाय ब्राह्मणाचा शाप, ऐनवेळी पृथ्वी तुझ्या रथाचा डावाचा गिळायला लागेल. आणि त्यावेळी तू धडपड धडपड करत असताना तुला शत्रू बाण मारून तुझा अंत होईल वै करताना माझा तुला शाप आहे. तथास्तू शल्य घात झाला, ब्राह्मणाचा शाप खरा ठरला. पृथ्वी माझ्या रथाचा डावाचा गिळायला लागली शल्य, आणि रथाचा डावाचा हळूहळू पृथ्वीच्या मध्ये जायला लागला. कर्णाने खाली उडी मारली, त्या चाकाला हात दिला एक हात आणि दाताने कर्ण लढायला लागला अर्जुनाशी. काय सामर्थ्य म्हणताल बघा, दाताने लढायला लागला. आणि दाताने लढता लढता पुन्हा एकदा अर्जुन घायाळ केला आणि ताकदीने एकाग्रतेने कमालीच्या प्रचंड शक्तीने रथ उचलायचा प्रयत्न केला. आता तो रथ काही खाली यायला तयार नाही. महाभारत वर्णन करते, अष्टांगुली पृथ्वी उचलल्या गेली, आडबोट पृथ्वीच उचलली. काय ताकद असेल कर्णाची? पृथ्वी अशी हल्ली. हल्ल्यानंतर अर्जुन म्हणतो, केशवा माझा रथ असा डगमग डगमग का करायला लागलेला आहे? घाबरायला काय झालं म्हणले तुला? मी ना रथावर, कर्ण रथ उचलायला आहे, पृथ्वीच हल्ली म्हणले. किल्लारीला हल्ली तर आमचं काय सांगा ना काय झालं ते. म्हणजे किल्लारीला हल्ली थोडी तर आम्ही कुठे गच्चीवर झोप, मळ्यात जाऊन झोप, कुठे जाऊन झोप, बक्कन पडलं तर काय घ्या. तसा अर्जुन म्हणतो, केशवा माझा थांबला, कर्ण रथ उचलतोय, त्याची प्रचंड ताकद बघ काय ते, पृथ्वी उचलल्या गेली. आणि कर्णाचा अजस्र रथ होता तो भर निघणं शक्य नव्हतं. का तुमचा आमचा रथ होता काय? लुना मोपेड हे करत आहे का? पेट्रोल संपलं की पांडाला हा पांडाला म्हणलं की पेट्रोल टाका आणि चढायला डबल सीट असलं बै 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 उतर 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 हे करत आहेत का? जुने रथ काय प्रचंड असायचे, रथ खाली ठेवला पुन्हा काही रथ आला नाही. एवढ्या मरे करणं म्हणतो, अर्जुना थांब, मी अडचणीत सापडलेलो आहे. आणि अडचणीत सापडलेल्या योद्ध्याला अडचणीत मारणं ही युद्धनीती ना अर्जुना. अर्जुना थांबलं ना अर्जुन. अर्जुन थांबला, कृष्णाने बघितलं अर्जुना का थांबलास? अर्जुना केशवा कर्ण म्हणतो, अडचणी सापडलेल्या योद्ध्याला मारणं युद्धनीती नाही, ही अनिती आहे. म्हणून तो थांब म्हणला, मी थांबलो. तो मर म्हणतो, मरतो का तू? कारण कृष्णाला हे माहिती आहे की कर्ण असा अडचणीतच अर्जुनाकडून मारला जाऊ शकतो. कारण हे सूर्य तेज आहे, हे चांद्र तेज आहे, आणि चांद्र तेजाला सूर्य तेज कधीच आटोपणार नाही. सूर्य तेजाला अडचणीत आणलं तरच चांद्र तेज सूर्य तेजावर आक्रमण करू शकेल हे कृष्ण परमात्म्याला माहिती आहे. हा सूर्यवंश आहे, हा चांद्रवंश आहे, हा वांशिक संघर्ष आहे. आणि म्हणून या वांशिक संघर्षामध्ये महाभारत काळामध्ये सूर्यवंशाचा निपात आहे आणि चांद्रवंशाचा उदय आहे. चांद्रवंशाचा उदय होण्यासाठी सूर्यवंशाचा निपात करायचा असेल तर सूर्यवंशाला अडचणीत आणूनच त्याचा निपात करावा लागतो. आणि अडचणीत आणलं तरच कर्ण अर्जुनाला वधू शकतो हे कृष्ण परमात्म्याला माहिती आहे. म्हणून कृष्ण म्हणतात, अर्जुना अरे कर्ण तुला याच वेळी मरू शकतो, उचल धनुष्य, तुला लाव तुझ्या धनुष्याला गांडीव नावाच्या उलट्या उकाचा अंजलिक नावाचा भान तुझ्या धनुष्याला आणि सोड कर्णाच्या दिशेने. सूर्य क्षितिजाच्या आत डुबून थोडाशा किनार राहिले. बघा गती कशी आहे, सूर्याचा क्षितिजाच्या मध्ये गेला, थोडीशी वरची कोर फक्त राहिलेली आहे, तसा थोडासा वेळ कर्णाच्या वधाला राहिलेला आहे. आणि अंजलिक नावाचा उलट्या हुकाचा बाण अर्जुनाने आपल्या गांडीव नावाच्या धनुष्याला लावला आणि उलट्या हुकाचा अंजलिक बाण सनसन करत गेला, कर्णाच्या कंठाला छेदून गेला. कर्णाचं शिर असं गरगरलं आणि कृष्णाकडे चेहरा करून पडलं. तेव्हा ते हसत होत, ज्याचं शिर धडापेक्षा वेगळं झालं तरी ते गालातल्या गालात हसत होतं. आणि आमचं शिर धडावर असून सुद्धा मेल्यासारखं का असतं कुणास? अरे ज्याचं धड वेगळं झालं तरी तो गालातल्या गालात हसत होतं, ज्याचं शिर मस्तक वेगळं झाल्यानंतर. आणि आमचं मस्तक असून सुद्धा मेल्यासारखे काय करावं? काय झालं ना जमायला तुला? नाही ते इंग्रजीच बघा, निघतच नाही लवकर. काय करावं? गचंड्याच खायला लावते. अभ्यास कर ना, घास ना थोडंसं.
नाही घासलं असतं, पण आमच्या बापाचं तिंदा निघाल नाही, आमचं कुठून निघणार आहे? बापावर दोष घालणार? अरे जगताना कसं अगदी हसत हसत प्रसन्न चेहऱ्याने रसरसलेल्या मनाने चैतन्याच्या रक्ताने माणसाने जगावं. म्हणून मी या मताचा माणूस आहे की दुःख सांगावं चौकटीच्या आत, आतल्या आत, बायकोच्या कानात, मनातल्या मनात. बाहेर पडताना हसत हसत बाहेर पडावं, हसत हसत नमस्कार घ्यावे, हसत हसत जगावं, हसत हसत मरावं. मेल्यानंतर चार माणसांनी म्हणावं, काय माणूस चांगला होता, हसत हसत गेला. असं म्हणायची वेळ येऊ देऊ नये की बरं झालं पिढ्या गेली. या माणसाला जगणं म्हणतो आणि हे जगणं मी करण्याकडनं शिकलो की दुःख मी कधीही बाहेर कुणाला सांगत नाही, आणि बाहेर दुःख सांगितल्याने कुणी हलके करत नसतो, उलट दुःख हा आपल्या चेष्टेचा विषय होतो. आणि त्याच्यामुळे ही अस्ताला जाणारी तो बघा, त्याचं मस्तक गरगरलं आणि कृष्णाकडे गालात गात असलं, त्यावेळी कृष्ण परमात्मा सारखा परमात्मा सुद्धा गलगलला, डोळे खळखळले, निखळले दोन अश्रू, खळकण रथाच्या त्या जुवावर पडले की कर्णा, कर्णा तुझ्या अंतासाठी मी जबाबदार आहे. कर्णा, कर्णा तू माझ्या कुंतीचा आतेचा मुलगा आहेस हे मला माहिती आहे, पण कर्णा, कर्णा शेवटी सत्य आणि असत्य नावाची काही चीज या जगामध्ये आहे. असत्याचा जर जय होऊ लागला तर सत्य मातीमोल होईल लागेल. म्हणून सत्याच्या जयासाठी, असत्याचा पराभव करण्यासाठी मला तुझा अंत करावा लागला. कर्णा मला क्षमा कर. कर्णा तुझ्यासारखा शूरवीर योद्धा जगाच्या पाठीवर होणं शक्य नाही, तुझ्यासारखा दानशूर जगाच्या पाठीवर होणं शक्य नाही. तुझे यावश चंद्र दिवा करो कीर्ती या जगाच्या पाठीवर, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुझी कीर्ती चालत राहणार आहे. कर्णा क्षमा कर मला. कर्णा कृष्णासारख्या पुरुषाचे सुद्धा डोळे गलगलले हो, खळकण डोळे अश्रू निघाले, आणि इकडे त्याचं धड त्या मातीशी तडफड करत होता. बघा काय माणूस आहे, जन्मता जलसंघर्ष, जगताना जनसंघर्ष आणि मरताना मृत्यूचा संघर्ष द्यावा लागला. म्हणून कर्ण एक आतापासून इथपर्यंत संघर्ष, बाकी काहीच नाही. कर्ण एक संघर्ष, आणि या संघर्षामध्ये तो जगत राहिला. तडफड तडफड सूर्य क्षितिजाच्या आत डुबता डुबता कर्णाच्या देहातून एक तेज बाहेर आलं आणि जाणाऱ्या सूर्याच्या तेजामध्ये विलीन झालं. कर्ण सूर्यापासून आला आणि सूर्याकडेच गेला आणि तिथे 17व्या दिवसाचं युद्ध संपलं. माझ्याही व्याख्यानाचा शेवटचा 5 मिनिटाचा प्रसंग अजून राहिलेला आहे, ह्या शेवटच्या 5 मिनिटामध्ये माझं व्याख्यान संपणार आहे. 18 दिवस युद्ध झालं, पांडवांना जय मिळाला आणि पांडव गादीवर बसणार. एवढ्यामध्ये युधिष्ठिर सिंहासनावर जातोय आणि सिंहासनावर जाता जाता कृष्णाला झालेला पश्चाताप कुठेतरी त्याचा निचरा झाला पाहिजे, कारण कर्णाचा वध आपल्या हाताने झालेला आहे. म्हणून युधिष्ठिरा, सिंहासनावर बसण्या अगोदर अरे तुला लाज वाटू दे, काही तुला काही वाटू दे, तुझ्याकडनं जे आले राजे लढले मरण पावले, ज्यांचा आत्मा गेला त्यांच्या आत्म्याला काही जलांजली वाशील की नाही, तिलांजली देशील की नाही, त्याला काही श्रद्धांजली टाकशील की नाही? चल गंगेवर, त्याच्याशिवाय सिंहासनावर जाता येणार नाही. आणि म्हणून युधिष्ठिर त्या गंगेच्या पात्रात उभा राहिला. तुम्ही आमच्याकडनं आलात, लढलात, तुमचे प्राण पडायला लागले, तुमचा देह मातीत गेला, तुमच्या आत्म्याला शांती लाभो, तुमच्या आत्म्याला सद्गती लाभो, तुमच्या आत्म्याला मोक्ष लाभो, तथास्तु करून सगळ्या गतप्राण झालेल्या राजांना जलांजली दिली युधिष्ठिराने. आणि युधिष्ठिर पात्राच्या बाहेर यायला लागला. तेवढ्यात युधिष्ठिर विचारतो, भीमा तुझं कोणी राहिलं का इष्टमित्र पाहुणे? अर्जुना तुझं कोणी? नाही दादा. नकुला तुझं कोणी? नाही दादा. सहदेवा तुझं कोणी? नाही दादा. सगळे राजे झाले. तेवढ्यात कृष्ण परमात्मा म्हणताय, युधिष्ठिरा अजून एक आत्मा जलांजली द्यायचा राहिला आहे, जो तुझ्या टाळूवर सारखा गरगर खेळतो आहे. तुझ्या राज्याला सुख लाभणार नाही, शांती लाभणार नाही, त्या आत्म्याला जलांजली दिल्याशिवाय, तिलांजली दिल्याशिवाय. कोण आत्मा केशवा, कोण आत्मा? मी कशाला सांगू म्हटले, विचार तुझ्या आईला, कोण आत्मा तू? यावेळी कुंतीची अवस्था काय असेल बघा. जगाच्या पाठीवर एवढं दुःख कोणीही बाईला परमेश्वराने देऊ नये. म्हणून कुंती एक महाभारतातलं महान दुःख आहे. कुंती सारखी धडधडा रडते, मान गुडघ्यामध्ये घातलेली, इकडे गंगेचा प्रवाह व्हायला लागलेला आहे आणि इकडे कुंतीच्या डोळ्यातून अश्रूची गंगा सारखी व्हायला लागलेली आहे की परमेश्वरा कोणत्या जन्माचा सूड आहे हा परमेश्वरा, की माझ्याच मोठ्या मुलाचा अंत माझ्या डोळ्या देखत माझ्या धाकट्या मुलाने करावा आणि तो मला बघावा लागावा परमेश्वरा, एवढं दुःख कुण्या स्त्रीच्या वाट्याला देऊ नकोस. म्हणून कुंती रडते आहे. युधिष्ठिर जातोय, आई राजमाता कुंती कोणाला जलांजली द्यायची आहे? राजमाता कुंतीने वर बघितलं, आई तुम्ही रडताय, आनंद झाला आपल्याला, राज्य मिळालं, सिंहासनावर जायचं, अशा आनंदाच्या क्षणाला तुमच्या डोळ्यात अश्रू, कोण आत्मा जलांजली द्यायचा राहिला सांगा. मला कृष्ण परमात्म्याने पाठवलेले, युधिष्ठिरा युधिष्ठिरा एक आत्मा जलांजली द्यायचा राहिला, तो सारखा मला आणि आपल्या राज्याला सतवणार आहे. कोण आई सांगा ना, कोण आई? युधिष्ठिरा
कर्णाला जलांजली दिल्याशिवाय आपल्या राज्याला शांती आणि सुख आणि समाधान लाभणार नाही. युधिष्ठिरा, कर्णाला जलांजली दे. युधिष्ठिरा, कर्णाला ताबडतोब तात्काळ जलांजली दे. कर्णाला काय म्हणून जलांजली देऊ? माझ्या वाईटावर असलेला, माझ्या अर्जुनाच्या मरणावर टपलेला, माझ्या द्रौपदीला वेश्या म्हणलेला, आमच्या पांडवाचा निपात करणारा, आमच्या राजाच्या वाईटावर असलेला, दुर्योधनाचा तो इष्टमित्र विध्वंस करणारा, काय त्याचा माझा संबंध राजमाता कुंती, काय म्हणून त्याला मी जलांजली देऊ? तुला कळायचं नाही युधिष्ठिरा, तुला कळणार नाही. युधिष्ठिरा, आजपर्यंत पोटात दडवून ठेवलेलं गुप्त तुला आज सांगते. युधिष्ठिरा, युधिष्ठिरा, कर्ण माझा मुलगा होता. युधिष्ठिरा, ते माझं बाळ होतं. युधिष्ठिरा, अगदी धारदार नाकाचा टपोऱ्या, डोळ्याचा कुरळ्या, केसाचा फेदार, पाहूचा अगदी अप्रतिम दिव्य सुंदर कवच कुंडलधारी बाळ माझं होतं. युधिष्ठिरा, तुमचा तो मोठा भाऊ होता. तो जर असता तर तुम्ही दादा दादा म्हणून त्याला हाक मारली असती. युधिष्ठिरा, कर्णाला जलांजली दे. युधिष्ठिरा, त्याच्याशिवाय आपल्या राज्याला शांती सुख आणि समाधान लाभणार नाही. युधिष्ठिरा, युधिष्ठिर पात्रात गेला. युधिष्ठिर गलगलला, दादा दादा क्षमा करा, मग धाकट्यानं हा मग बापुड्यानं क्षमा करा दादा. आम्हाला जर हे माहिती असतं तर आम्ही राज्य दिलं असतं, द्रौपदी दिली असती, सर्वस्व दिलं असतं, पण आम्हाला माहिती नव्हतं. दादा क्षमा करा, मग धाकुट्यांना क्षमा करा, मग पाप्यांना. तुमच्या आत्म्याला शांती लाभो, तुमच्या आत्म्याला सद्गती लाभो, तुमच्या आत्म्याला अगदी मोक्ष लाभो. दादा क्षमा करा. तथा असतो, तथा असतो, तथा असतो म्हणून जलांजली दिली. आणि युधिष्ठिर पात्राच्या बाहेर आला, कुंतीच्या समोर बाहेर आला. राजमाता कुंती, तू आई आहेस, तुझं हृदय एवढं कठोर कसं झालं? राजमाता कुंती, तू आजपर्यंत का नाही सांगितलं की कर्ण तुझा मोठा भाऊ होता, आम्ही लढलो नसतो, आम्ही त्याला मारला नसता? राजमाता कुंती, हा युधिष्ठिर तुला शाप देतो आहे. दे बाबा, कुंतीच्या वाट्याला तेवढं दुःख राहिलं होतं की मुलांनी आईला शाप द्यावा. दे, ही कुंती शाप घेण्यासाठी तयार आहे. आई, आजपासून स्त्रियांच्या पोटात कुठलीही गुप्त गोष्ट राहणार नाही. हा माझा अखंड स्त्री जातीला अखंड स्त्री जातीला. तथा असतो, तथा असतो, तथा असतो.